नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पॉलिटीच्या मॅरेथॉन सेशनमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आता आज आपण सगळ्यात महत्त्वाचे तीन टॉपिक, पहिला आहे युनियन अँड इट्स टेरिटरी म्हणजे संघ व त्याचं कार्यक्षेत्र, दुसरा आहे संसद आणि तिसरा आहे फंडामेंटल राईट. म्हणजे आजच्या टॉपिकमध्ये जे आपण शिकणार आहोत, तुमच्या पॉलिटीच्या एकूण माझ्या मताप्रमाणे 17 ते 18 प्रश्नांपैकी कंपल्सरी आय पर्सनली फील 3 ते 4 प्रश्न हे आजच्या 3 तासामधनं येतील असं मला वाटतं. चला सुरू करूया आजचा पहिला टॉपिक. सगळ्यात पहिला टॉपिक आहे संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र किंवा टेरिटरी. हा टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर एक आणखीन एक अभ्यासाची एक पद्धत असते बघा, कधीही लक्षात घ्या. अभ्यास करायला सुरू केला ना की सगळ्यात अगोदर थीम समजून घ्यायची. तुम्ही अभ्यासाला गेला काय करता, बारकावे बारकावे पाठ करायला सुरू करता आणि मग ते पाठ नाही झालं की डिमॉरलाईज होता. म्हणजे हत्तीचं शेपूट, हत्तीची नख, हत्तीचा पाय, हत्तीचे कान, दात, सुळे सगळं तुम्ही आणि मग शेवटी तुम्ही हत्तीपर्यंत पोहोचता. तसं न करता काय करा, अगोदर हत्तीला व्हिज्युअलाइज करा, सिलेबसला व्हिज्युअलाइज करा किंवा तुम्ही जे शिकणार आहेत याचं एकदा व्हिज्युअलायझेशन केलं की ऑटोमॅटिकली ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकणार आहेत या तुम्ही त्या पर्टिक्युलर ठिकाणी एकदम अत्यंत चपखलपणे बसवू शकता असं माझं मत आहे. त्यामुळे काय, आपण युनियन अँड इट्स टेरिटरी हा टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर बेसिकली यातील 4 महत्त्वाची कलम, Article 1, त्यानंतर Article 2, त्यानंतर Article 3 आणि Article 4, ही 4 कलम समजून घेणार आहोत. जर ही 4 कलम कळली तर अत्यंत सोपं आहे. सगळ्यात पहिलं मला सांगा, समजा तुमच्या संविधानाचं पहिलं कलम आहे, घटनेचं पहिलं कलम आहे, पहिल्याच कलमामध्ये शिक्षा भिक्षा या सगळ्या तरतुदी असतील का? नाही. पहिल्या कलमात नॉर्मली काय असेल, पहिल्या कलमामध्ये असेल नाव, बरोबर आहे. तर या ठिकाणी Article 1 काय आहे, भारतातील वेगवेगळी राज्य, केंद्रशासित प्रदेश, आपण जिंकलेले प्रदेश या सगळ्यांचं नाव आणि त्यांचा क्षेत्रीय विस्तार. सो बेसिकली काय आहे, पहिल्या कलमामध्ये नाव प्लस क्षेत्रीय विस्तार आहे, क्षेत्रीय विस्तार, टेरिटोरियल एक्सटेंड. मग आला Article 2. आता Article 2 एक थीम लक्षात ठेवा, Article 2 हे एक्सटर्नल ॲडजस्टमेंटबद्दल आहे, राज्यांची एक्सटर्नल ॲडजस्टमेंटबद्दल. म्हणजे काय, Article 2 अंतर्गत बाहेरचं एखादं राज्य तुम्ही देशात घेऊ शकता किंवा तुम्ही एखादं नवीन राज्य उभं करू शकता. सो बेसिकली Article 2 कशाबद्दल आहे, पहिलं हे आहे ॲडमिशन ऑफ अ न्यू स्टेट, ॲडमिशन एखादं नवीन राज्य देशामध्ये घेणं किंवा एखादं नवीन राज्य उभं करणं. नवीन राज्य उभं करणं म्हणजे काय, ज्या ठिकाणी आत्तापर्यंत कुणाचंही राज्य नव्हतं, काहीही नव्हतं, या प्रकारचं नवं राज्य उभं करणं हे Article 2 आहे. Article 3 हे बेसिकली इंटरनल ॲडजस्टमेंटबद्दल आहे, इंटरनल ॲडजस्टमेंट म्हणजे सोप्या भाषेमध्ये एखाद्या राज्याचं नाव, क्षेत्रफळ, सीमा बदलविणं, दोन राज्यांना जोडणं, एखाद्या राज्याचा एखादा प्रदेश तोडणं व त्याला दुसऱ्या राज्यासोबत अटॅच करणं किंवा हा भाग तोडून त्याचे 3 नवीन राज्य बनविणं, हे काय झालं, इंटरनल ॲडजस्टमेंट. सो बेसिकली Article 3 अंतर्गत सोयीबाबत आहे, Article 2 बाह्य सोयीबाबत आहे, Article 1 नावाबाबत आहे आणि Article 4 इंटरेस्टिंग आहे. Article 4 काय म्हणतं, तुम्ही Article 2 आणि 3 बाबतीत, Article 2 आणि 3 या बाबतीत जे काही बदल कराल, जे काही निर्णय घ्याल, या सगळ्या बदलांना तुम्ही साधारण बहुमताने करायला हवं. Article 2 आणि 3 अंतर्गत तुम्ही जे सर्व बदल कराल, हे सर्व बदल तुम्ही साधारण बहुमताने करणार आहात. यामुळे Article 2 आणि 3 अंतर्गत जे सर्व बदल तुम्ही करणार आहात, या सर्व बदलांना घटनादुरुस्ती मानण्याची आवश्यकता नाही. याचं काय म्हणणं आहे, Article 2 आणि 3 2 एक्सटर्नल ॲडजस्टमेंट, 3 इंटरनल ॲडजस्टमेंट, हे सगळं जे तुम्ही करणार आहात हे सगळं तुम्ही साधारण बहुमताने करणार आहात आणि यामुळे ज्या सर्व गोष्टी, ज्या सर्व तरतुदी, ज्या सगळ्या बाबी तुम्ही साधारण बहुमताने करता यांना Article 4 अंतर्गत कोणत्याही पद्धतीने Article 368 अंतर्गत घटनादुरुस्ती मानण्याची आवश्यकता नाही. का, मागंसुद्धा आपण पाहितलं होतं ज्या दुरुस्त्या आपण साधारण बहुमताने करतो या सगळ्या दुरुस्त्या वरवरच्या दुरुस्त्या असतात,
फंडामेंटल बदल नसतात, यामुळे वरवरच्या दुरुस्त्या फंडामेंटल बदलांना आपण आर्टिकल 368 अंतर्गत घटनादुरुस्ती मानायलाच हवं असं कोणतंही बंधन आपल्यावरती नाही. आपली चॉईस असेल याला घटनादुरुस्ती मानायची की नाही. सो या चार कलमांना आपण शिकणार आहोत. जर तुम्हाला चार कलम कळले असतील तर मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी तुमचं कोणतंही उत्तर चुकणार नाही. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, हा जो टॉपिक आहे या टॉपिकमध्ये थोडेफार फॅक्च्युअल प्रश्न खूप जास्त असू शकतात. सो तुम्हाला काय आहे की ज्या फॅक्ट मी सांगतोय त्या फॅक्टकडे तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं आहे पार्ट 1 आहे, आर्टिकल 1-4 आहे. आणि लक्षात घ्या, संविधानामध्ये संघराज्य शब्दाचा उल्लेख नाही आहे, तर कोणता उल्लेख आहे? युनियन ऑफ स्टेट्स या शब्दाचा उल्लेख आहे. या ठिकाणी मला जे टॉपिक असं वाटतं की मी खूपदा घेतलेलं आहे ते टॉपिक मी रिवाईज नाही करत, जे नवीन टॉपिक आहेत त्यांना मी घेतो. जे विद्यार्थी आज पहिल्यांदा नवीन आलेले आहेत त्यांनी मागील 2 पहा, यात तुमचा खूप बऱ्यापैकी खूप सगळे पॉईंट कव्हर होतील. दुसरा मुद्दा आहे भारतीय संघराज्य हे एक संघ आहे, अविनाशी आहे. याचा अर्थ भारतामधनं कोणतंही घटक राज्य फुटून बाहेर पडू शकत नाही. कलम 1 काय आहे? कलम 1 पहिली तरतूद आहे, यामध्ये भारताचं नाव सांगितलेलं आहे, इंडिया म्हणजेच भारत. याचा अर्थ काय? पहिल्या आपल्या संविधानाच्या पहिल्या कलमामध्ये भारताचं आधुनिक नाव व पारंपरिक नाव दोन्हीसुद्धा दिलेलं आहे. इंडिया दॅट इज भारत असा उल्लेख आहे. इंडिया दॅट इज भारत हे काय असेल? हे युनियन ऑफ स्टेट्स असेल असा उल्लेख आहे. याचा अर्थ काय? युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे संघ राज्य, सॉरी राज्यांचा संघ या शब्दाचा उल्लेख पहिल्या कलमामध्ये आढळतो. आर्टिकल 2 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं नाव हे मेन्शन आहे, आणि यासाठी आपल्या संविधानामधील पहिलं शेड्यूल दिलेलं आहे, पहिली सूची. काल पण तुम्हाला सांगितलं आपल्या संविधानात जे एकूण 12 शेड्यूल्स आहेत, या 12 शेड्यूलपैकी बंद करा या 12 शेड्यूलपैकी पहिल्या शेड्यूलमध्ये काय आहे? नाव आणि क्षेत्रीय विस्तार आहे. दुसऱ्या शेड्यूलमध्ये मानधन आहे. तिसऱ्या शेड्यूलमध्ये शपथपत्र दिलेलं आहे. सो पहिल्या शेड्यूलमध्ये वेगवेगळी राज्य व केंद्रशासित प्रदेश यांचं नाव दिलेलं आहे. आर्टिकल 3 भारताच्या राज्यक्षेत्रात काय काय आहे, म्हणजे टेरिटरी ऑफ, राज्यक्षेत्र म्हणलं की टेरिटरी ऑफ इंडिया, तर टेरिटरी ऑफ इंडियामध्ये काय येतं? तर 3 येतात, भारतातील सर्व घटक राज्यांचं क्षेत्र, केंद्रशासित प्रदेशांचं क्षेत्र आणि भारताने जिंकलेले संपादित केलेलं क्षेत्र. सो बेसिकली राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि भारताने संपादित केलेले क्षेत्र हे सगळंच्या सगळं आपल्या टेरिटरी ऑफ इंडियाचा भाग आहे. हे पक्क लक्षात ठेवा, जेव्हा कधी टेरिटरी ऑफ इंडिया हा शब्द येईल, राज्यक्षेत्र किंवा प्रक्षेत्र हा शब्द येईल, त्या ठिकाणी लक्षात ठेवा यामध्ये भारतातील सर्व राज्य, भारतातील सर्व केंद्रशासित प्रदेश आणि भारत सरकारने संपादित केलेले, भारत सरकारने जिंकलेले सर्व प्रदेश यामध्ये येतील. यामुळे टेरिटरी ऑफ इंडिया हा शब्द खूप जास्त विस्तृत आहे. आर्टिकल 1 काय समाविष्ट होतं ते आपण आत्ता पाहितलेलं आहे. सध्या 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, पण तुमची प्रिलिम्सला जाण्याच्या अगोदर जर यात काही बदल झाला तर तो लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. आणखीन महत्त्वाचा मुद्दा, भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे, सार्वभौम. आणि सार्वभौमत्वाबद्दल आपण काल शिकलेलो आहोत. सार्वभौम म्हणजे भारत कोणत्याही परकीय प्रदेशाला संपादित करू शकतो, किंवा भारताच्या भूमीतील कोणताही भूप्रदेश भारत दुसऱ्या देशाला देऊ शकतो. सार्वभौमत्वाचा अर्थ आहे, परत एकदा सांगतो, भारत कोणत्याही परकीय प्रदेशाला संपादित करू शकतो, किंवा भारताच्या भूमीतील कोणत्याही प्रदेशाला इतर कोणत्याही देशाला भारत देऊ शकतो. हा याचा राजकीय अर्थ आहे, पॉलिटिकल सायन्सच्या दृष्टीने याचा अर्थ आहे. यामध्ये आपण कसं देऊ शकतो? तर सगळ्यात पहिलं आहे सेशन, दुसरा आहे करार, तिसरा आहे भेटवस्तू, खरेदी करणं भाडेपट्टीवरती किंवा जनमताच्या आधारावरती. या सगळ्या गोष्टींच्या आधारावरती आपण आपल्या देशातील एखादा भूप्रदेश दुसऱ्यांना देऊ शकतो, किंवा दुसऱ्या देशातील कोणताही भूप्रदेश आपण स्वतः संपादित करू शकतो. हा सिम्पल कन्सेप्ट आहे. त्यानंतर त्याला जिंकून घेणं, अधीनता, त्याला आपल्या स्वतःच्या आधिपत्याखाली आणणं, या आधारावर सुद्धा आपण भूप्रदेशांना जिंकू शकतो. आता राज्यक्षेत्र, जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं टेरिटरी ऑफ इंडिया, यात काय येतं? भारताने जिंकलेले प्रदेश, भारतातील सर्व राज्य व भारतातील सर्व केंद्रशासित प्रदेश येतं, टेरिटरी ऑफ इंडिया.
आणि ज्यावेळेस आपण युनियन ऑफ इंडिया म्हणतो, शब्द काय आहे इथं समोर दिलंय पहा, ज्यावेळी आपण युनियन ऑफ इंडिया हा शब्द वापरतो तर युनियन ऑफ इंडियामध्ये फक्त राज्यच येतात. म्हणजे आपण जर या ठिकाणी पाहितलं तर तुमच्या लक्षात येईल की टेरिटरी ऑफ इंडियामध्ये हे तीन प्रदेश येतात, भारतातील भारताने जिंकलेले प्रदेश, भारतातील सर्व राज्य व भारतातील सर्व केंद्रशासित प्रदेश हे टेरिटरी ऑफ इंडियामध्ये येतात. मात्र ज्यावेळी आपण युनियन ऑफ इंडिया याचा विचार करतो त्यावेळी युनियन ऑफ इंडियामध्ये फक्त आणि फक्त भारतातील राज्यच येतात, फक्त राज्य. यावेळी लक्षात घ्या, टेरिटरी ऑफ इंडिया हा जो कन्सेप्ट आहे हा टेरिटरी ऑफ इंडिया हा जास्त मोठा आहे युनियन ऑफ इंडियापेक्षा, कारण युनियन ऑफ इंडियामध्ये फक्त राज्य येतात, टेरिटरी ऑफ इंडियामध्ये मात्र राज्य, अधिग्रहित प्रदेश प्लस केंद्रशासित प्रदेश हे सगळं येतं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. टेरिटरी ऑफ इंडियामध्ये राज्य, केंद्रशासित प्रदेश व संपादित प्रदेश सर्वच येतं, युनियन ऑफ इंडियामध्ये मात्र फक्त आणि फक्त राज्यच येतात, इतर काहीही येत नाही. यामुळे टेरिटरी ऑफ इंडिया ही संकल्पना जास्त मोठी आणि जास्त महत्त्वाची आहे. पहिल्या शेड्यूलमध्ये सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची नावं व त्यांचा क्षेत्रीय विस्तार दिलेला आहे. दहावी घटना दुरुस्ती, आता या तीन फॅक्च्युअल गोष्टी आहेत ज्या पक्क्या लक्षात ठेवा. खरं तर फॅक्च्युअल सांगण्यासारखं हे ठिकाण नाही आहे, पण काही मुद्दे मला पर्सनली वाटते की जे तुम्हाला नक्की पाठच असायला हवे. मी नॉर्मली पाठांतराच्या अगेन्स्ट आहे, मात्र तरीसुद्धा विद्यार्थ्यांना प्रिलिम्स क्लिअर होण्यासाठी एक 20 ते 25% प्रश्न हे फॅक्च्युअल असतात, पाठांतराचे असतात. यामुळे तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी पाठ करणं कंपल्सरी आहे. तर या ठिकाणी काही घटनादुरुस्त्या ज्या महत्त्वाच्या आहेत. 10व्या घटनादुरुस्तीद्वारे 1961 दादरा नगर हवेली याला केंद्रशासित प्रदेश करण्यात आलं, 10वी घटनादुरुस्ती. त्यानंतर 12व्या घटनादुरुस्तीद्वारे गोवा दमन दीव यांना केंद्रशासित प्रदेश करण्यात आलं, दादरा नगर हवेली, त्यानंतर गोवा दमन दीव. आणि 1954 फ्रेंच सरकार, 1954 लक्षात ठेवा, फ्रेंच सरकारने तीन महत्त्वाची ठिकाणं आपल्याला दिली, कारिकल, माहे आणि यानम. हे तीन शब्द लक्षात ठेवा, कारिकल, माहे, यानम. इथं आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताला फ्रान्स सरकारकडनं कोणते भूप्रदेश मिळाले, कारिकल, माहे, यानम. 1954 हे प्रदेश मिळाले आणि मग यांच्याकडनं प्राप्त झालेल्या तीनही प्रदेशांना आपण 14व्या घटनादुरुस्तीने पांडेचेरीच्या नावाने 1962 युनियन टेरिटरीचा दर्जा दिला. 10, 12, 14 दमनदीव, गोवा दादरा नगर हवेली आणि पांडिचेरी, तीनही घटनादुरुस्त लक्षात ठेवा, 10, 12 आणि 14. आणि यामध्ये हे जे तीन प्रदेश आहेत, कारिकल, माहे आणि यानम, आपण कोणाकडनं घेतलेलं आहे, फ्रान्सकडनं घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. फॅक्च्युअल आहे, एवढंच लक्षात ठेवा, PhD करायची नाही. मात्र ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत या मात्र तुम्हाला चांगल्या माहीत असायला हव्या. आता पुढचं आहे Article 2. Article 2 कशाबद्दल आहे? Article 2 हे एक्सटर्नल ॲडजस्टमेंटबद्दल आहे. एक्सटर्नल ॲडजस्टमेंट यात काय पहा, तर Article 2 भारतीय राज्यघटना संसदेला दोन अधिकार देते. पहिला अधिकार देते नवीन राज्य संघ राज्यात समाविष्ट करण्याबद्दल, म्हणजे काय, नवीन राज्य ॲडमिट करण्याबद्दल किंवा नवीन राज्य स्थापन करण्याबद्दल, इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट. सो हा पहिला अधिकार आहे, हा दुसरा अधिकार आहे. लक्षात घ्या, Article 2 एक्सटर्नल ॲडजस्टमेंटबद्दल आहे. यामध्ये संसद कायदा करून बाहेरच्या ऑलरेडी अस्तित्वात असणाऱ्या राज्याला ॲडमिट करून घेऊ शकतं, किंवा बाहेरचा असा एखादा भूप्रदेश ज्यावर कोणाचीही सत्ता नाही, कुणाचंही राज्य नाही, ज्याला कोणताही मान्यताप्राप्त असा सरकार नाही, त्याच्यावरती राज्य स्थापन करून त्याला ॲडमिट करून घेऊ शकतं. सो बेसिकली Article 2 हे दोन कलमांबद्दल आहे, राज्यांना ॲडमिट करून घेणं किंवा नवीन राज्य इस्टॅब्लिश करणं. Column 2 पक्क लक्षात ठेवा, इथं खूप फॅक्च्युअल आहे. लक्षात घ्या, 1974 सिक्कीम विधानसभेने सिक्कीम सरकार कायदा 1974 मंजूर केला. इथं खूप सगळं आपल्याला डिटेलिंग करायचं नाही आहे, पण लक्षात घ्या, दोन महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या, 35वी घटनादुरुस्ती आणि 36वी घटनादुरुस्ती. 35व्या घटनादुरुस्तीने सिक्कीम हा भारताचा सहयोगी राज्य, असोसिएट स्टेट बनलं. 35व्या घटनादुरुस्तीने, परत एकदा सांगतो, 35व्या घटनादुरुस्तीने सिक्कीम हे भारताचं सहयोगी राज्य बनलं,
पण आपल्या संविधानामध्ये सहयोगी राज्य या प्रकारची कोणतीही तरतूद नाही आणि यामुळे सरकारवर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका झाली. यामुळे परत आपण 36वी घटनादुरुस्ती केली आणि 36व्या घटनादुरुस्तीने सिक्कीमला आपण पूर्ण राज्याचा दर्जा दिला. या सोयीने 26 एप्रिल 1975 36वी घटनादुरुस्ती कलम 371F यानुसार सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा आणि सिक्कीमसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या. चारही बीट लक्षात महत्त्वाचे आहेत. 36वी घटनादुरुस्ती, 35वी पण महत्त्वाची आहे, पण 35व्याने काय आहे, सहयोगी राज्य. सो 35वं सहयोगी राज्य पहिला मुद्दा, 36वी घटनादुरुस्ती पूर्ण राज्य तिसरा मुद्दा, 26 एप्रिल 1975 आणि चौथा मुद्दा कलम 371F. एफ लक्षात ठेवा, या कलम 371F नुसार सिक्कीम राज्याबद्दलच्या विशेष तरतुदी आपल्या संविधानामध्ये घटनादुरुस्ती करून ॲड केलेल्या आहेत. आर्टिकल 3 कशाबद्दल आहे, इंटरनल ॲडजस्टमेंटबद्दल आहे. म्हणजे यामध्ये काय येतं, भारतामधील राज्याचं नाव, क्षेत्र, सीमा बदलविण्याचा अधिकार संसदेला आहे. यामध्ये नवीन राज्य स्थापन करणं किंवा केंद्रशासित प्रदेश तयार करण्याचा अधिकारसुद्धा समावेश होतो. सो बेसिकली आर्टिकल 3 अंतर्गत फक्त राज्यच नव्हे तर युनियन टेरिटरी स्थापन करण्याचा सुद्धा अधिकार यामध्ये येतो. आर्टिकल 3 राज्यच नव्हे तर युनियन टेरिटरी स्थापन करण्याचा अधिकारसुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. नवीन राज्य किंवा स्थापन करणं, लक्षात घ्या, इंडिया इज अन इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट. सो इथं राज्य विनाशी आहे, त्याचा अर्थ काय, तुम्ही एखाद्या राज्याचं नाव, एरिया, बाउंड्री चेंज करू शकता. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, सिम्पली लक्षात घ्या, हे सगळं वाचून नाही दाखवत, तुम्हाला थीम सांगतो काय आहे. कोणत्याही राज्याचं नाव बदलविणं, सीमा बदलविणं, क्षेत्रफळ बदलविणं किंवा एखाद्या राज्याचे विघटन करून त्यामध्ये 2-3 राज्य निर्माण करणं किंवा एखाद्या राज्याला दुसऱ्या राज्याचा भूप्रदेश अटॅच करणं किंवा नवीन केंद्रशासित प्रदेश तयार करणं, जुन्या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देणं किंवा राज्याला युनियन टेरिटरीचा दर्जा देणं, हे सगळं आर्टिकल 3 अंतर्गत येतं. बेसिकली आर्टिकल 3 अंतर्गत ॲडजस्टमेंट येते, अंतर्गत व्यवस्था करणे किंवा अंतर्गत बदल करणं येतं. महत्त्वाची गोष्ट, या प्रकारची अंतर्गत बदल करण्याचा अधिकार आपल्या संविधानाने फक्त आणि फक्त संसदेलाच दिलेला आहे. परत एकदा सांगतो, या प्रकारचा बदल करण्याचा अधिकार आपल्या संविधानाने फक्त आणि फक्त संसदेलाच दिलेला आहे. या प्रकारचा कायदा संसदेत मांडण्यापूर्वी 2 महत्त्वाच्या अटींची पूर्तता व्हायला हवी. या प्रकारच्या कायद्याला राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. या प्रकारचा कायदा संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपती या कायद्याला त्या पर्टिक्युलर राज्याकडे त्यांचं मत व्यक्त करण्यासाठी पाठवतील. पण त्या राज्याचं जे काही मत आहे, त्या राज्याने एका निर्धारित वेळेमध्ये स्वतःचं मत कळवावं, या प्रकारचं बंधन राष्ट्रपती त्या राज्यावर टाकू शकतात. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या राज्याचं जे काही मत असेल, ते मत कलम 3 अंतर्गत राष्ट्रपती किंवा संसद या दोघांवरती बंधनकारक नसतं. त्या राज्याचं काहीही मत जे असेल ते राष्ट्रपती किंवा संसद या दोघांपैकी कुणावरही बंधनकारक नसतं, बिलकुल बंधनकारक नसतं. आणि त्या पलीकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या राज्याचं नाव, क्षेत्रफळ आणि सीमा हे या राज्या त्या संसदेच्या साधारण बहुमताने बदलविलं जातं, कारण त्या मेजॉरिटीनं, सिम्पल मेजॉरिटीनं. म्हणून मगाशी मी तुम्हाला सुरुवातीला सांगताना कलम 4 थीम सांगितली होती. आर्टिकल 4 काय म्हणतं, कोणतीही तरतूद, कोणताही बदल, कोणताही कायदा, कोणताही नियम जो तुम्ही आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 अंतर्गत कराल, याला आर्टिकल 368 अंतर्गत घटनादुरुस्ती मानण्याची आवश्यकता नाही. हे इथं मी सगळं लिहून दिलेलं आहे, तुम्ही फक्त PDF गो थ्रू करा. केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत संबंधित कायदे मंडळाला त्यांचे मत जाणून घेण्यासाठी संदर्भ देण्याची गरज नाही आणि संसद स्वतःला योग्य वाटेल ती कोणतीही कारवाई करू शकतं. म्हणजे राष्ट्रपतींनी ते बिल त्या विधानसभेकडे पाठवावं ही तरतूद फक्त राज्यासाठी आहे, युनियन टेरिटरीसाठी नाही. युनियन टेरिटरीच्या बाबतीत त्या टेरिटरीबद्दल जो काही बदल करायचा आहे याबाबतचं कोणतंही बिल युनियन टेरिटरीच्या विधानसभेकडे, विधिमंडळाकडे पाठविलं जात नाही.
कलम 3, आता हे मी जे सांगितलं तेच आहे, आपण काय करू शकतो काय नाही। मग एक महत्त्वाचा प्रश्न येतो, आर्टिकल 3 नुसार जर आपण एखाद्या राज्याचं क्षेत्रफळ कमी करत असू आणि हे दुसऱ्याला जोडत असू, तर एक मोठा प्रश्न विचारला गेला की राज्याचं क्षेत्र कमी करण्याच्या संसदेच्या अधिकारामध्ये जे आर्टिकल 3 मध्ये आहे, या कलमा अंतर्गत भारतीय भूभाग परदेशी देशाला देण्याच्या अधिकाराचा समावेश होतो का? म्हणजे आर्टिकल 3 नुसार आपल्या देशातील एखादा भूप्रदेश आपण परदेशी देशाला देऊ शकतो का? कारण बेसिकली काय आहे, ज्यावेळी आपण आपल्या देशातील एखादा भूप्रदेश इतर कोणत्या तरी देशाला देतोय, त्यावेळी काय होतं की राज्याचं क्षेत्रफळ कमी होतंय किंवा युनियन टेरिटरीचं क्षेत्रफळ कमी होतंय, म्हणून हे आर्टिकल 3 मध्ये यायला हवं। मग प्रश्न हा विचारला गेला की आर्टिकल 3 मध्ये हे येतं का की त्या राज्याचं क्षेत्रफळ कमी केलं आणि दुसऱ्या राज्याला न जोडता ते क्षेत्रफळ दुसऱ्या देशाला दिलं तर हे आपण आर्टिकल 3 तरतुदीनुसार करू शकतो का? बेसिकली हा जो मुद्दा होता हा 1960 जी केस तुम्ही खूपदा ऐकली असेल, हा मुद्दा 1960 बेरुबारी युनियन केस बद्दल होता। हा मुद्दा 1960 बेरुबारी युनियन केस बद्दल होता। मग इथं काय होतं बघा, अध्यक्ष संदर्भ देण्यात आला होता, म्हणजे इथं महत्वाचं काय आर्टिकल 143 अंतर्गत हे आपण सुप्रीम कोर्ट शिकताना शिकणार आहोत, इथे एक कलम लक्षात घ्या, कधी विसरायचं नाही। आर्टिकल 143 काय म्हणतं, राष्ट्रपती सुप्रीम कोर्टला सल्ला विचारू शकतात, लक्ष देऊ नये का, खूप महत्त्वाचं आहे। 143 खूप जास्त महत्त्वाचं आहे। आर्टिकल 143 नुसार राष्ट्रपती सुप्रीम कोर्टला सल्ला विचारू शकतात। आर्टिकल 143 नुसार राष्ट्रपती सुप्रीम कोर्टला 2 बाबतीत सल्ला विचारतात, 2 बाबतीत। पहिली गोष्ट आहे, हे संविधान अस्तित्वात येण्याच्या अगोदरचे जे करार, ज्या सनदा, जे ॲग्रीमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याबाबत सल्ला मागणं। आणि दुसरं आहे, आजच्या परिस्थितीमध्ये एखादा कायदा, कायद्यात्मक तरतूद, संविधानिक तरतूद, एखाद्या गोष्टीचा अर्थ लावणं, याबाबतचा सल्ला। तर या दोनही बाबतीत राष्ट्रपती सुप्रीम कोर्टकडनं सल्ला मागू शकतात। आता जी पहिली केस आहे, संविधान बनण्याच्या अगोदरच्या बाबी, संविधान अस्तित्वामध्ये येण्याच्या अगोदरच्या बाबी, तर या पर्टिक्युलर केसमध्ये सुप्रीम कोर्ट मे गिव्ह अडवाईस और सुप्रीम कोर्ट मे नॉट गिव्ह अडवाईस। म्हणजे संविधान अस्तित्वात, सॉरी इथं थोडं वेगळं सांगतो, सुप्रीम संविधान बनण्याच्या अगोदरच्या ज्या बाबी आहेत, संविधान अस्तित्वात येण्याच्या अगोदरच्या बाबी, या केसमध्ये सुप्रीम कोर्टने राष्ट्रपतींना सल्ला द्यायलाच हवा। या केसमध्ये सुप्रीम कोर्टने राष्ट्रपतींना सल्ला द्यायलाच हवा। पण आपण जर हा विचार केला की एखाद्या कायद्याचा अर्थ लावायचा आहे, संविधानाचा अर्थ लावायचा आहे, एखाद्या तरतुदीचा अर्थ लावायचा आहे, तर या केसमध्ये सुप्रीम कोर्ट मे और मे नॉट गिव्ह अडवाईस। या केसमध्ये सुप्रीम कोर्ट सल्ला देऊही शकतं किंवा सुप्रीम कोर्ट सल्ला देतही नाही। सुप्रीम कोर्ट मे गिव्ह अडवाईस और सुप्रीम कोर्ट मे नॉट गिव्ह अडवाईस असं होऊ शकतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आर्टिकल 143 अंतर्गत सुप्रीम कोर्ट जो काही सल्ला राष्ट्रपतींना देईल, तर हा सल्ला राष्ट्रपतीवरती किंवा संसदेवरती बंधनकारक नसतो। हे वाक्य लक्षात घ्या, आर्टिकल 143 अंतर्गत सुप्रीम कोर्ट जो काही सल्ला राष्ट्रपतींना देईल, हा सल्ला राष्ट्रपती किंवा संसद या दोघांपैकी कुणावरही बंधनकारक नसतो। सो बेसिकली या बेरुबारी युनियन केसमध्ये राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टकडनं सल्ला मागितला होता। मग त्यावेळी सुप्रीम कोर्टनं काय म्हणलं आहे की एखाद्या राज्याचं क्षेत्रफळ कमी करण्याचा संसदेचा अधिकार कलम 3 अंतर्गत भारताचा भूभाग परकीय देशाला देण्याचा समावेश नाही। म्हणजे भारत किंवा भारत सरकार किंवा संसद आर्टिकल 3 अंतर्गत एखाद्या राज्याचं क्षेत्रफळ कमी करू शकते, पण हे क्षेत्रफळ कमी करणं इंटरनल ॲडजस्टमेंटसाठी असेल। आर्टिकल 3 अंतर्गत जर क्षेत्रफळ कमी केलं तर हा भूप्रदेश दुसऱ्या देशाला देण्याचा अधिकार आर्टिकल 3 अंतर्गत येत नाही, आर्टिकल 3 अंतर्गत येत नाही। आणि यामुळे मग आर्टिकल 368 नुसार आपल्याला घटनादुरुस्ती करावी लागली। आणि सरकारला जर एखादा भूप्रदेश परदेशाला द्यायचा असेल तर सरकारने घटनादुरुस्ती करूनच भारताचा प्रदेश परदेशी राज्याला दिला जाऊ शकतो। यासाठी भारत सरकारने बेरुबारी युनियन पाकिस्तानला हस्तांतरित करण्यासाठी 9वी घटनादुरुस्ती केली 1960। लक्षात घ्या, ही पण घटनादुरुस्ती महत्त्वाची आहे। भारत सरकारने बेरुबारी युनियन हा प्रदेश पाकिस्तानला देण्यासाठी 9वी घटनादुरुस्ती केली 1960। सोबत
1969 सुप्रीम कोर्टने आणखीन एक जजमेंट दिलं. सुप्रीम कोर्ट सुरुवातीला काय म्हणलं की जर आपला भूप्रदेश परदेशाला द्यायचा असेल तर त्या केसमध्ये घटनादुरुस्ती करावी लागेल, आर्टिकल 3 नुसार देता येणार नाही. पण याबरोबरच सुप्रीम कोर्टने आणखीन एक जजमेंट दिलं किंवा 9 वर्षानंतर 1969 सुप्रीम कोर्ट काय म्हणलं, जर भारताला इतर कोणत्याही देशासोबत सीमा विवाद सोडवायचा असेल तर यासाठी घटनादुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही, ते कार्यकारी कृतीद्वारे एक्झिक्युटिव्ह ॲक्शनद्वारे केले जाऊ शकते. म्हणजे काय, मंत्रिमंडळ व त्याच्या सहीने आपण सीमा विवाद सोडवू शकतो. आलं लक्षात? पहा, आपल्या देशातील एखादा भूप्रदेश जर परदेशाला द्यायचा असेल तर घटनादुरुस्ती करावी लागेल, पण हा भूप्रदेश देणं जर सीमा विवादासाठी असेल तर त्या केसमध्ये मात्र घटनादुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही, असं स्वतःचं सुप्रीम कोर्टचं ऑब्झर्वेशन आहे 1969. तरीही भारत सरकारने 100वी घटनादुरुस्ती केली 2015 ज्यात भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा विवाद सोडवण्यासाठी एन्क्लेव्ह म्हणजे काय, परदेशाने वेढलेली जमीन. तुम्हाला हे माहीत असेल की गंगा नदी जी कंटिन्यू आपला कोर्स चेंज करत असते, म्हणजे इथं सिंपल कसं आहे, बरोबर आहे, तर या ठिकाणी गंगा नदी या ठिकाणी येते आणि गंगा नदीच काय आहे की कधी कोर्स इकडनं असतो, कधी इकडनं असतो, कधी इकडनं असतो. सो हा भूप्रदेश समजा आज इंडियामध्ये हा गंगा नदीकडे हा बांगलादेशमध्ये जातो, परत हा इकडे येतो. सो हे गंगा नदीच्या रिव्हर कोर्स चेंज करण्यामुळे कंटिन्यू एन्क्लेव्हची देवाणघेवाण होते आणि मग ती गैरसोय होते. यामुळे परदेशी मुलुखाने वेढलेला प्रदेश, याला आपण एन्क्लेव्ह असं म्हणतो. परदेशी मुलुखाने वेढलेला प्रदेश म्हणजे एन्क्लेव्ह. तर या 100व्या घटनादुरुस्तीद्वारे आपण एन्क्लेव्हची देवाणघेवाण केली. कोणासोबत? बांगलादेशसोबत. भारताने 111 एन्क्लेव्ह बांगलादेशला दिले तर बांगलादेशने 51 एन्क्लेव्ह भारताला हस्तांतरित केले होते. कोणती घटनादुरुस्ती? 100वी घटनादुरुस्ती. इथं काय फॅक्च्युअल गोष्टी आहेत लक्षात घ्या. 1947 जो रॅटक्लिफ अवॉर्ड आहे, रॅटक्लिफ पुरस्कार, याने भारत आणि पूर्व पाकिस्तान जो सध्याचा बांगलादेश आहे यांची सीमा निश्चित केली होती. नाव महत्त्वाचं आहे, रॅटक्लिफ अवॉर्ड. यावर वरचेवर ज्या सुधारणा होत गेल्या त्यामध्ये एक महत्त्वाचं नाव आहे 1950 बॅग निकाल, 1958 नेहरू पेप करार आणि बेरवार युनियन केस, 9वी घटनादुरुस्ती 1960. 6 सप्टेंबर 2011 आपण या एका प्रोटोकॉलवर सही केली ज्याच्या अंतर्गत भारत आणि बांगलादेश दोघंजण एन्क्लेव्हचं हस्तांतरण करणार आहेत. सीमांकन न केलेल्या सीमेचं सीमांकन करणं म्हणजे डिमार्केशन करणं यासाठीचा हा महत्त्वाचा प्रोटोकॉल होता. आणि प्रतिकूल प्रदेश ताब्यात देणं, एन्क्लेव्हची देवाणघेवाण करणं. ॲडव्हर्स म्हणजे काय, प्रदेश आमचा आहे पण नदीने कोर्स चेंज केला तर तुमच्याकडे दिसतोय आणि यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी सेक्युरिटीचा, संरक्षणाचा किंवा बॉर्डर इन्फिल्ट्रेशनचा मोठा प्रश्न निर्माण होतोय. तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये हा प्रोटोकॉल 2011 सह्या करण्यात आल्या होत्या. हा प्रोटोकॉल कराराचा अविभाज्य भाग बनलेला आहे. आता महत्त्वाचं आहे की हा प्रोटोकॉल करताना या 4 राज्यांच्या सह्या घेणं महत्त्वाचं होतं. इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो, 2011 भारत बांगलादेशमधील प्रोटोकॉल मान्य करत असताना कोणकोणत्या राज्यांनी सह्या केल्या होत्या? तर भारत बांगलादेश यांच्यामधील प्रोटोकॉल मान्य करत असताना आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांनी सह्या केल्या होत्या. आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांनी सह्या केलेल्या होत्या. आर्टिकल 4, आता आपण आर्टिकल 1 पाहितलं, 2 पाहितलं, 3 पाहितलं. आर्टिकल 1 काय म्हणतं, नावाबद्दल बोलतं. आर्टिकल 2 हे एक्सटर्नल ॲडजस्टमेंटबद्दल बोलतं. आर्टिकल 3 इंटरनल ॲडजस्टमेंटबद्दल बोलतं. आणि आर्टिकल 4 काय म्हणतं, आर्टिकल 2 आणि 3 अंतर्गत जे सगळे बदल, ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहात, या सगळ्या बदलांना आणि या गोष्टींना तुम्ही आर्टिकल 368 अंतर्गत घटनादुरुस्ती मानण्याची आवश्यकता नाही. आर्टिकल 4 म्हणतं असे कायदे सिंपल मेजॉरिटीने पास केले जाऊ शकतात. याचा अर्थ कोणती विशेष प्रक्रिया अवलंब करण्याची आवश्यकता नाही. आर्टिकल 4 हे आपण पाहितलेलं आहे, वेगळं काही पाहण्याची गरज नाही आहे. आता पुढचं महत्त्वाचं आहे की भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर 1947 इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टनुसार जे 2 डोमिनियन बनले, डोमिनियन ऑफ इंडिया आणि डोमिनियन ऑफ पाकिस्तान, तर यावेळी जो स्वतंत्र मिळालं त्यावेळेस भारतामध्ये जे प्रदेश आहेत, जे प्रांत आहेत,
यांचं वेगवेगळ्या प्रकारे डिव्हिजन होतं. मग हे डिव्हिजन करताना या संस्थानांचं एकत्रीकरण करणं, यांना एकत्र आणणं, या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं आपण केल्या त्याचं एकत्रीकरण आपण थोडक्यात समजून घ्या. इथंसुद्धा एखादा प्रश्न असतो, चला समजून घ्या. स्वातंत्र्यानंतरच्या वेळी भारत राजकीय घटकांच्या दोन श्रेणींनी बनला होता, म्हणजे दोन प्रदेश होते. ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असणारे ब्रिटिश प्रांत कोण होते? ब्रिटिशांच्या आधिपत्याखालील ब्रिटिश प्रांत आणि सर्व संस्थानिक राज्य प्रॉव्हिन्सेस. हे प्रॉव्हिन्सेस राजपुत्रांच्या अंतर्गत होते, मात्र या सगळ्या प्रॉव्हिन्सेसवर काय होतं? ब्रिटिश पॅरामाउंटसी, हा शब्द पॅरामाउंटसी आहे. म्हणजे काय? जरी ह्या सगळ्या संस्थानिकांना तिथलचे प्रिन्स, जे राजे आहेत, जे रजवाडे आहेत, यांच्या आधिपत्याखाली जरी असले, तरी या सगळ्या प्रांतांनी ब्रिटिशांची सर्वोच्चता मान्य केली होती. सो बेसिकली ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असणारे ब्रिटिश प्रांत आणि संस्थानिकांच्या आधिपत्याखाली असणारे वेगवेगळे संस्थानिक, सो हे दोन प्रांत त्या ठिकाणी होते. मग भारतीय स्वतंत्र कायदा याने दोन राष्ट्रांची निर्मिती केली, यांना तीन पर्याय दिले. पहिला पर्याय दिला भारतात विलीन होणे, दुसरा पर्याय दिला पाकिस्तानात विलीन होणे, आणि तिसरा पर्याय दिला स्वतंत्र राहणे. मग इथं काय झालं पहा, म्हणजे जे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होते, जे संस्थानिक होते, ब्रिटिशांच्या आधिपत्याखालील काही पाकिस्तानकडे गेले, काही इंडियाकडे आले. मग जे संस्थानिक होते, प्रॉव्हिन्सेस होते, जे राजे रजवाड्यांच्या आधिपत्याखाली होते, त्यांना तीन ऑप्शन होते. पहिला ऑप्शन भारतात विलीन व्हा, दुसरा ऑप्शन पाकिस्तानात विलीन व्हा, तिसरा ऑप्शन तुम्ही स्वतंत्र राहा. मग यांनी काय केलं पहा, तर या संस्थानिकांपैकी 1552 संस्थानिक होते, या 552 549 संस्थानं भारतात सामील झाले. महत्त्वाचं काय आहे, 552 संस्थानिकांपैकी 549 संस्थानिक भारतात सामील झाले. नंतरच्या काळात 3 संस्थानिक परत भारतीय संघात विलीन करण्यात आले. हैदराबाद 13 ते 17 सप्टेंबर 1948, कोणती ॲक्शन? पोलीस ॲक्शन. इथं जे मी लिहून देतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, यावरती मॅच दी पेअर हा प्रश्न असतो. या तारखा आणि हे वर्षसुद्धा महत्त्वाचं आहे, इव्हन हा सिक्वेन्ससुद्धा महत्त्वाचा आहे. सगळ्यात अगोदर हैदराबाद 13 ते 17 सप्टेंबर 1948 पोलीस ॲक्शन, जुनागड 1948 सार्वमत घेऊन, काश्मीर 26 ऑक्टोबर 1947 इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनद्वारे सामील करण्यात आले. काश्मीर 26 ऑक्टोबर 1947 इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनद्वारे सामील करण्यात आले. तिघांवरती मॅच दे पेअर, हैदराबादला पोलीस ॲक्शन, जुनागडला सार्वमत, जम्मू काश्मीरला इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन, तीनही गोष्टी लक्षात ठेवा. या पद्धतीने 552 संस्थानिकांपैकी 552 संस्थानिक ही भारतामध्ये सामील झाली. मग 1950 भारतात जे सगळे राज्य होते, सगळे राज्य आलेले सगळे संस्थानिक सगळे, यांची नेमकी स्थिती काय होती? तर 1950 सगळ्या राज्यांचं 4 गटात विभाजन करण्यात आलेलं होतं. 4 गटात, भाग ए, भाग बी, भाग सी, भाग डी. लक्षात ठेवा, भाग डीमध्ये काय येतं? अंदमान आणि निकोबार येतं, हा प्रश्न मिटलेला आहे, डी लक्षात ठेवायची गरज नाही. भाग सीमध्ये काय येतं? केंद्रशासित प्रदेश किंवा कमिशनरचे राज्य. सी कमिशनर, लक्षात ठेवा, सी काय आहे? कमिशनर्स स्टेट. भाग बीमध्ये काय येतं? संस्थाने राज्यप्रमुखांची राज्य. थोडक्यात यात काय होतं? यात प्रांत होते, वेगवेगळे प्रांत होते. आणि भाग ए काय होतं? ब्रिटिश प्रांत, ब्रिटिशांच्या आधिपत्याखालील प्रांत, ज्यांना आपण काय म्हणायचो? गव्हर्नर्स स्टेट असं म्हणायचो. म्हणजे सिम्पल डिव्हिजन होतं. भाग ए मध्ये जे सर्व प्रांत पूर्णतः ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होते ते भाग ए मध्ये यायचे. भाग बी मध्ये संस्थानिकांचे राज्य यायचे. भाग सी मध्ये कमिशनर्सची राज्य यायची. आणि भाग डी मध्ये अंदमान आणि निकोबार हा प्रदेश यायचा. 4 गटांमध्ये डिव्हिजन होतं केव्हा? 1950. मग यांची उत्क्रांती कशी झाली? तर सगळ्यात पहिली उत्क्रांती होण्याचा महत्त्वाचा बेस आहे एस के धर आयोग 1948. एस के धर आयोगला आपण लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्सेस कमिशनसुद्धा म्हणतो. हे लक्षात घ्या, परत आयोगात कन्फ्युजन होऊ शकतं, कारण जी जे व्ही पी कमिटी आहे याला आपण लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्सेस कमिटी म्हणतो. फरक लक्षात घ्या, एस के धर आयोगाला आपण लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्सेस कमिशन असं म्हणतो, आणि जे व्ही पी कमिटीला आपण जे व्ही पी कमिटीला आपण लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्सेस कमिटी हा शब्द आपण वापरतो.
मग यांनी काय सांगितलं, एस के धार आयोगानं काय सांगितलं, भाषिक घटकाऐवजी लँग्वेजच्या घटकाऐवजी काय करा, प्रशासकीय सोयीच्या आधारावरती राज्यांची पुनर्रचना करा. प्रशासकीय सोयीच्या आधारावरती राज्यांची पुनर्रचना करा. प्रशासकीय सोयीच्या आधारावरती राज्यांची पुनर्रचना करा. दुसरी आली JVP कमिटी. JVP कमिटी एप्रिल 1949 आहे. याला आपण लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्सेस कमिटी असं म्हणतो. या तीन व्यक्ती होते, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि तिसरे होते पट्टाभी सीतारामय्या. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि तिसरे व्यक्ती होते पट्टाभी सीतारामय्या. एप्रिल 1949 अहवाल सादर केला. राज्यांच्या पुनर्रचनेसाठी भाषा आधार ठेवण्यास नकार दिला. म्हणजे आपल्याला कन्क्लुजन काय मिळते, तर लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्सेस कमिशन आणि लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्सेस कमिटी या दोघांनी सुद्धा भाषेच्या आधारावरती राज्य निर्मिती करण्यासाठी नकार दिला. लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्सेस कमिशन आणि लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्सेस कमिटी या दोघांनीही भाषेच्या आधारावरती त्या ठिकाणी राज्य स्थापन करण्यासाठी नकार दिला. मात्र त्याचवेळी आंध्रामध्ये पुट्टी श्रीरामुलू हे अत्यंत उच्च, खूप जास्त हाय स्टेजवर, खूप जास्त उंची असणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते. यांच्या 56 दिवसांच्या आमरण उपोषणानंतर यांचा मृत्यू झाला. गोष्टी एकदम टोक्याच्या झाल्या आणि यामुळे मग खूप मोठ्या प्रमाणात अराजक माजू लागलं. यामुळे ऑक्टोबर 1953 वर्ष आणि महिना लक्षात ठेवा, ऑक्टोबर 1953 भारत सरकारने मद्रास प्रांतामधनं तेलुगू भाषिक क्षेत्र वेगळे केले. आणि त्याला आंध्र प्रदेश म्हणून ओळख दिली. तेलुगू भाषिक क्षेत्र वेगळं केलं, त्याला आंध्र प्रदेश म्हणून त्यांनी ओळख दिली. लक्षात घ्या, आंध्र प्रदेश हे भाषेवर निर्माण केलं जाणारं पहिलं राज्य होतं. परत एकदा सांगतो, आंध्र प्रदेश हे भाषेच्या आधारावरती निर्माण केलं जाणारं पहिलं राज्य होतं. फर्स्ट लिंग्विस्टिक स्टेट निर्माण झालं. मग महत्त्वाचा कमिशन आला, फजल अली आयोग. हा आला 1953. फजल अली आयोगाचे 3 सदस्य होते. एक होते फजल अली, दुसरे होते के एम पनीकर, तिसरे होते HN कुंजरू. नावं लक्षात घ्या. फजल अली आयोगाचे 3 महत्त्वाचे सदस्य होते, फजल अली, के एम पनीकर, HN कुंजरू. या 3 सदस्य होते. मग यांनी 1955 आपला अहवाल सादर केला. यालाच आपण राज्य पुनर्रचना आयोग असं म्हणतो. यांनी राज्यांची भाषावार पुनर्रचना करणं मान्य केलं. म्हणजे पहा, तिघांपैकी लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्सेस कमिशन, लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्सेस कमिटी आणि स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन, या तिघांपैकी स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशनने राज्यांची भाषेच्या आधारावरती पुनर्रचना करणं मान्य केलं. फक्त त्यांनी काय केलं, एक भाषा एक राज्य हे तत्व नाकारलं. त्यांनी काय केलं, भाषेच्या आधारावर राज्यांची स्थापना करा, पण त्या भाषेचं एकच राज्य असेल हे मात्र त्यांनी नाकारलं. कारण काय होतं की लोक मिक्स राहत होते, मिश्र राहत होते, आणि एकाच भाषेच्या आधारे जर एकच राज्य बनवलं तर नंबर ऑफ राज्यांची संख्या खूप जास्त असेल, भांडणं खूप जास्त असतील आणि त्या ठिकाणी वादंग माजू शकतो. यामुळे स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशनने भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीसाठी मान्यता दिली. मात्र त्याचबरोबर एक भाषा एक राज्य या तत्वाला त्यांनी नकार दिला. राज्य पुनर्रचनेचे 4 महत्त्वाचे घटक विचारात घेतले जाऊ शकतात. पहिला घटक असेल देशाची एकता, सार्वभौमत्वता आणि सुरक्षा. दुसरा घटक असेल भाषिक आणि सांस्कृतिक एकजिन्सीपणा. यामध्ये महत्त्वाचं, हे चारही घटक ज्यांच्या आधारावरती निर्मिती झालेली आहे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशनने कोणत्या 4 घटकांच्या आधारावरती राज्य निर्मिती करावी हे सुचविलं. हे पहिले 2 घटक झाले, आर्थिक आणि प्रशासकीय सोय. आणि यासोबतच प्रत्येक राज्यात तसेच संपूर्ण राष्ट्रातील लोकांच्या कल्याणाचं नियोजन करणे, प्रचार, म्हणजे लोककल्याण हा 3रा घटक असेल, हा 4था घटक असेल. लोककल्याण हा 4था घटक असेल हे त्यांनी क्लिअर केलं. आणि त्यांनी मग रिकमेंडेशन केलं होतं 4 गटांचं विभाजन रद्द करावं. पार्ट ABCD जो होता ना, हा विभाजन रद्द करून त्या ठिकाणी 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे.
हे पण विचारलं जाऊ शकतं की SRO रिकमेंडेशन किती होतं. SRO सांगितलं होतं की 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली जावी. यासोबतच राज्य प्रमुखाचं पद समाप्त करण्यात यावं हे सुद्धा त्यांनी सुचविलं. आता इथं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो कोणतं राज्य कोणत्या वर्षी स्थापन झालंय आणि कुणापासून आलंय. हे फॅक्च्युअल जरी असलं तर या टाईपचा प्रश्न आजकाल येत आहे. सगळ्यात पहिला आहे आंध्र प्रदेश, 1953 मद्रासपासून आलेला आहे. दुसरा आहे गुजरात, 1960 मुंबईपासून. महाराष्ट्र 1960 मुंबई. केरळ 1956 त्रावणकोर आणि कोची राज्य. कुठनं आलंय? त्रावणकोर आणि कोची. नागालँड 1963 अगोदर केंद्रशासित प्रदेश होता. हरियाणा 1966 पंजाब राज्याचा भाग होता जो नंतर हरियाणा म्हणून सेपरेट करण्यात आला. कर्नाटक, कर्नाटक 1956 1953 मैसूर राज्याची स्थापना झाली. 56 मैसूर मोठं केलं गेलं ज्याचं 1973 नामकरण कर्नाटक करण्यात आलं. सो बेसिकली कर्नाटकचं ओरिजिनल नाव काय आहे? मैसूर राज्य. हिमाचल प्रदेश 1971 अगोदर युनियन टेरिटरी होता. हे पण विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणकोणती राज्य अगोदर युनियन टेरिटरी होती आणि आता राज्य आहे. मणिपूर आणि त्रिपुरा 1972 युनियन टेरिटरी. मेघालय 1972 आसाम राज्याचं ऑटोनॉमस स्टेट होतं, यामधलं त्याला सेपरेट करून मेघालय करण्यात आलं. त्यानंतर सिक्कीम 1975 1974 ते सहयोगी राज्य होतं. सिक्कीमच्या दोन घटनादुरुस्त्या, 35वी घटनादुरुस्ती आणि दुसरी आहे 36वी घटनादुरुस्ती. मिझोरम 1987 मिझोरम हा 1972 आसामचा जिल्हा होता. 72 ते 87 केंद्रशासित प्रदेश होता. 72 आसामचा जिल्हा, 72 ते 87 केंद्रशासित प्रदेश. अरुणाचल प्रदेश 87 अगोदर युनियन टेरिटरी होता. गोवा 87 UT होता. उत्तराखंड छत्तीसगड झारखंड. उत्तराखंड UP आलेला आहे, छत्तीसगड मध्य प्रदेशपासनं, झारखंड बिहारपासनं आणि 2014 आंध्र प्रदेश भाग असणारा तेलंगणा बनलेला आहे. ह्या सगळ्यांची नावं लक्षात घ्या. आता एक महत्त्वाची गोष्ट, केंद्रशासित प्रदेशांची यादी. केंद्रशासित प्रदेश ज्यात त्यांची स्वतःची निवडलेली विधानसभा आणि सरकार आहेत. सो 3 ठिकाणी विधानसभा आहे, दिल्ली, पुडुचेरी, जम्मू आणि काश्मीर. सो या 3 युनियन टेरिटरी अशा आहेत ज्या ठिकाणी स्वतःची सेपरेट विधानसभा त्यांची आहे, दिल्ली, पुडुचेरी आणि तिसरा आहे जम्मू आणि काश्मीर. मग निर्वाचित विधानसभा नसलेले युनियन टेरिटरी, अंदमान निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवेली, दमण दीव, लक्षद्वीप आणि लडाख. अगोदर केंद्रशासित प्रदेश होते ज्यांचं राज्यात रूपांतर झालंय, कोणकोणते? ह्या सगळ्यांची नावं लक्षात घ्या. नागालँड, हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, गोवा, दादरा आणि नगर हवेली. हे सगळे जे आहे ते सगळे अगोदर युटी होते, नंतर यांचं रूपांतर राज्यामध्ये झालेलं आहे. तर या ठिकाणी आपला युनियन अँड इट्स टेरिटरी हा पहिला टॉपिक संपलेला आहे. याबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील तर विचारा, म्हणजे आपण पुढच्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिककडे शिफ्ट होऊया. तो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे फंडामेंटल राईट्स. तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा मला. हां बरोबर आहे फिरोज, मी फक्त रिकमेंडेशन सांगितलं, किती राज्य निर्माण झाले याबद्दल मी नाही बोललो. सो रिकमेंडेशन होतं त्याच्याऐवजी 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले होते. हो दादरा नगर हवेली आता सुद्धा UT आहे. विजय अरेकर आर्टिकल 143 सांगा. मी रिपीट सांगतो कारण सध्या काय आहे, आर्टिकल 143 आपण सुप्रीम कोर्टमध्ये बघूया. फक्त बेसिकली लक्षात घ्या, आर्टिकल 143 अंतर्गत सुप्रीम कोर्ट राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाकडनं सल्ला मागू शकतात आणि तो जो सल्ला असेल तो सल्ला नॉर्मली बंधनकारक नसतो. सुप्रीम कोर्टवरती, सॉरी राष्ट्रपतीवरती सुप्रीम कोर्टचा कोणताही सल्ला बंधनकारक नसतो.
हो दादरा नगर हवेली सुद्धा युतीच आहे. आणखीन तुम्हाला पुढचा काय टॉपिक असेल तर विचारा, काय प्रश्न असेल तर विचारा. तुम्हाला मागच्या टॉपिकला काय डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज मग आपण काय करूया पुढच्या टॉपिककडे जाऊया. फंडामेंटल राईट्स जो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि आपला प्रयत्न असेल की आज फंडामेंटल राईट संपवण्याचा, कारण फंडामेंटल राईट हा एवढा क्रुशियल आहे की त्याच्या आधारावर खूप सगळे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. तुम्हाला काय प्रश्न असेल तर विचारा. हा डबल जिओपार्टी आता मी सांगणार आहे. धार कमिशनचे मेंबर हे सगळं फॅक्च्युअल तुम्ही बघून घ्या. आपलं आपले संविधान नावाचं आपलं पुस्तक आहे, त्यात सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. फॅक्च्युअल घेण्यापेक्षा काय तुम्हाला जो कन्सेप्ट मी सांगतो तो गो थ्रू करा, कारण फॅक्च्युअल सांगत बसतो ते फक्त बोर काम होऊन जाईल. युटीचं काम कसं चालतं त्याबद्दल आपण सेपरेट लेक्चर घेणार आहोत युटीच्या कामाबद्दल. नागालँडला कायदा आणि सुव्यवस्था याबाबत स्पेशल अधिकार आहेत. इव्हन नागालँडमध्ये नागालँडकडनं लोकसभेसुद्धा काही लोक असतात. चालेल, चला आपण सुरू करूया फंडामेंटल राईट. चला आता पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे फंडामेंटल राईट म्हणजे काय, मूलभूत हक्क. तुमच्या प्रिलिम्सला मेनसाठी सगळ्यात महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आहे. व्यवस्थित समजून घ्या. आपण सगळी कलमं समजून घेणार आहोत. या ठिकाणी सगळे शब्द मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. सगळ्यात पहिलं आहे फंडामेंटल राईटला फंडामेंटल का म्हणायचं. दोन कारणं आहेत. एक पहिलं कारण आहे जे हक्क प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असतात त्यांना मूलभूत हक्क असं म्हणलं जातं. ही झाली पुस्तकी व्याख्या. परत एकदा सांगतो, जे हक्क प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असतात त्यांना आपण मूलभूत हक्क फंडामेंटल राईट असं म्हणतो. मग प्रॅक्टिकल व्याख्या काय आहे, तर ज्या हक्कांचं संरक्षण त्या देशाचा मूलभूत कायदा करतो, ज्या हक्कांचं संरक्षण त्या देशाचा फंडामेंटल लॉ करतो त्यांना आपण मूलभूत हक्क असं म्हणतो. आपल्या मूलभूत हक्कांचं संरक्षण संविधानातील आर्टिकल 13, आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 केलं जातं आणि हे स्वतः आपल्या फंडामेंटल राईट्सला संरक्षण देतं. यामुळे काय आहे, या सर्व हक्कांनाचं संरक्षण संविधान करतं, फंडामेंटल लॉ करतं, म्हणून यांना फंडामेंटल राईट्स असं म्हणतात. संविधानाच्या भाग 3 आहेत आर्टिकल 12-35 न्याय प्रविष्ट आहेत. एक एक महत्त्वाचा फॅक्च्युअल बीट मी कव्हर करतोय. भाग 3 आर्टिकल 12-35 न्याय प्रविष्ट आहेत. आपण यांना अमेरिकेच्या बिल ऑफ राईट्स पासून प्रेरणा घेतलेली आहे. अमेरिकेच्या बिल ऑफ राईट्स पासून याची प्रेरणा घेतलेली आहे. यांना आपण मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असं सुद्धा म्हणतो. मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया काय, तर जेव्हा जेव्हा कधी एखादा संविधानाची तरतूद आहे, एखादा कायदा आहे, एखादा नियम आहे, या सगळ्या कुणाचाही अर्थ लावण्याचा प्रश्न येईल आणि त्या ठिकाणी जर कन्फ्युजन निर्माण झालं असेल तर त्यावेळी आपण फंडामेंटल राईटला बेस
किंवा रेफरन्स म्हणून त्याचा अर्थ लावू शकतो. यामुळे याला मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असं म्हणलं जातं. उद्देश आहे राजकीय लोकशाही प्रस्थापित करणं. फंडामेंटल राईट्समुळे कोणत्याही प्रकारची हुकुमशाही स्थापन होत शकत नाही, कारण जर फंडामेंटल राईट भंग झाला तर तुम्ही आर्टिकल 13 त्याला रद्द करू शकता, 32 डायरेक्ट सुप्रीम कोर्टकडे जाऊ शकता, 226 डायरेक्टली हायकोर्टकडे जाऊ शकता. याचा उद्देश आहे कायद्याचं राज्य स्थापन करणं पुरुषांचं किंवा व्यक्तींचं नाही, इस्टॅब्लिशिंग गव्हर्नमेंट ऑफ लॉज अँड नॉट ऑफ मेन. सो उद्देश आहे कायद्याचं राज्य स्थापन करणं, व्यक्तींचं राज्य नव्हे. मूलभूत हक्कांचं संरक्षण संविधानाने केलेलं आहे आणि संविधान हा आपला फंडामेंटल लॉ आहे. यामुळे या हक्कांना आपण मूलभूत हक्क किंवा फंडामेंटल राईट्स या नावाने ओळखतो. सुरुवातीला आपल्या संविधानामध्ये 7 फंडामेंटल राईट्स होते, त्यापैकी हा जो मालमत्तेचा हक्क आहे याला आपण 44 घटनादुरुस्तीने रद्द केलेला आहे. लक्षात घ्या, राईट टू प्रॉपर्टी हा सुरुवातीला फंडामेंटल राईट होता, हा आर्टिकल 31 अंतर्गतचा फंडामेंटल राईट होता. याला 44 घटनादुरुस्ती 1978 द्वारे रद्द करण्यात आलेला आहे. सध्या राईट टू प्रॉपर्टी हा फक्त कायदेशीर हक्क आहे आर्टिकल 300A अंतर्गत. सध्या राईट टू प्रॉपर्टी हा कायदेशीर हक्क आहे आर्टिकल 300A अंतर्गत. इथं प्रश्न कसा येऊ शकतो, तुम्हाला हे सगळी नावं दिली जाऊ शकतात व याच्या अंतर्गत कोणती कलमं येतात असं विचारलं जाऊ शकतं. तर हे सगळी नावं आणि यांच्यासमोरची कलमं पक्क लक्षात ठेवा. समानतेचा हक्क 14-18, स्वातंत्र्याचा हक्क 19-22, शोषणाविरुद्धचा हक्क 23-24, धर्मस्वातंत्र्य 25-28, शैक्षणिक सांस्कृतिक अधिकार 29-30 आणि घटनात्मक संरक्षणाचा हक्क आर्टिकल 32, राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. हे सगळं लक्षात ठेवा, हे सगळं महत्त्वाचं आहे. मूलभूत हक्कांचे वैशिष्ट्य काय त्यावर आपण पाहूया, कारण यावरती प्रश्न नक्की येऊ शकतो. मूलभूत हक्कांचे वैशिष्ट्य सगळ्यात पहिलं आहे, काही अधिकार सर्वांना उपलब्ध आहेत तर काही अधिकार फक्त भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत. काही अधिकार सर्व व्यक्तींना, भारतीय नागरिक, परदेशी नागरिक. पण ज्यावेळी आपण हा शब्द सर्वांना वापरतो त्यावेळी हे हक्क एनिमी एलियन कंट्रीज, म्हणजे ज्या देशांनी आपल्यासोबत युद्ध खेळलेलं आहे किंवा ज्या देशांसोबतचं आपलं कधीतरी नातं कॉम्प्लिकेटेड आणि किचकट होतं, त्या राज्यांचे, त्या देशातील नागरिकांना हे हक्क उपलब्ध नाही. फॉर एक्झाम्पल, बांगलादेश, पाकिस्तान, चीन या देशातील नागरिकांना भारतातील बऱ्यापैकी फंडामेंटल राईट्स हे उपलब्ध नाहीत. सो काही अधिकार सर्वांना उपलब्ध आहेत तर काही अधिकार हे फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत. मग या ठिकाणी फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध असणारे अधिकार कोणते आहेत? 15, 16, 19, 29, 30 याला मी स्टार मार्क करतो, हे पाठ करून ठेवा. 15, 16, 19, 29, 30 हे फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच उपलब्ध असणारे फंडामेंटल राईट आहेत. 15, 16, 19, 29, 30 फंडामेंटल राईट्स आर नॉट ॲब्सोल्यूट, म्हणजे काय, ते निरपेक्ष नाही आहेत. तुम्हाला भाषण स्वातंत्र्याचा हक्क आहे म्हणून तुम्ही लाऊडस्पीकर घेऊन शेजाऱ्याच्या घरात जाऊन भाषण देऊ शकत नाही, ते तुम्हाला पळू पळू धुवून काढतील. सो लक्षात घ्या, तुमच्या या हक्कांवरती काय आहे, योग्य, न्याय्य, वाजवी असे निर्बंध टाकण्यात आलेले आहेत. जवळपास जास्तीत जास्त फंडामेंटल राईट हे राज्य संस्थेच्या कारवाईच्या विरुद्ध आहेत. राज्य संस्था याचे डेफिनेशन आर्टिकल 12 दिलेली आहे. बेसिकली नॉर्मल आहे, तुम्ही कुठंतरी भाषण करताय, मी आलो आणि तुम्हाला भाषण करण्यापासून रोखलं, तर त्या केसमध्ये काय होतं, लगेच तुम्ही पोलिसांकडे जाऊन कंप्लेंट करू शकता, पोलीस मला अटक करतील. सो खाजगी व्यक्ती शक्यतो तुम्हाला खूप जास्त त्रास देऊ शकत नाही. मात्र तुम्ही भाषण करताय, तिथं मंत्री साहेब आले, तर मला सांगा, मंत्र्याविरुद्ध कंप्लेंट करणार का? तुम्ही भाषण करताय आणि विधानसभेने आणि संसदेने लगेच कायदा केला की याला भाषण करू देऊ नका, तुम्ही त्यांच्याविरुद्ध कुठं कंप्लेंट करणार? सो त्या ठिकाणी काय, तुमचा फंडामेंटल राईट खाजगी व्यक्तीने जर काढून घेतला तर तुम्हाला पोलीस यंत्रणा लगेच संरक्षण देते. पण राज्य संस्थेबाबत काय, तर अशावेळी तुमच्या फंडामेंटल राईटचं जे संरक्षण आहे हे जास्तीत जास्त राज्य संस्थेच्या कारवाईच्या विरोधात केलं जातं. काही फंडामेंटल राईट नकारात्मक आहेत, काही फंडामेंटल राईट सकारात्मक आहेत. पहा, नकारात्मक म्हणजे वाईट आणि सकारात्मक म्हणजे चांगलं असा त्याचा बिलकुल अर्थ होत नाही. हे त्यांच्या स्वरूपावरती अवलंबून असतं. नकारात्मक म्हणजे काय, जे राज्य संस्थेच्या ऑथॉरिटीवर निर्बंध टाकतात,
आणि सकारात्मक म्हणजे काय, जे काही व्यक्तींना विशेष अधिकार देतात. मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगतो, तुमच्या लक्षात येईल. पहा, वरती मी लिहिलंय समानतेचा हक्क, दुसरं मी लिहिलंय अस्पृश्यता नष्ट करणे, तिसरा आहे सर्वांना समान वागणूक, चौथा आहे किताब नष्ट करणे, पाचवा आहे कोणालाही विशेषाधिकार नको. पहा, आता तसं पाहायला गेलं तर पहा, सर्वांना समानतेचा हक्क, अस्पृश्यता नष्ट करणे, सर्वांना समान वागणूक देणे, किताब नष्ट करणे, कोणालाही विशेषाधिकार नको, ही सगळी चांगले फंडामेंटल राईट आहेत ना. पण यापैकी काही फंडामेंटल आहेत त्यांच्या नेचरनुसार निगेटिव्ह आहेत, काही फंडामेंटल आहेत त्यांच्या नेचरनुसार कसं आहेत पॉझिटिव्ह. पहा, हे कसं ओळखायचं ते या ठिकाणी लक्षात घ्या. समजा मी समानतेचा शब्द काढून टाकला आणि फक्त हक्क ठेवला. मला सांगा, फक्त हक्क शब्द वाचल्यानंतर तुमच्या मनात पॉझिटिव्ह फिलिंग येते का निगेटिव्ह येते? पॉझिटिव्ह येते. सो तो फंडामेंटल एट कसा झाला? सकारात्मक झाला. किंवा मी या ठिकाणी म्हणलं अस्पृश्यता काढून टाकलं आणि फक्त नष्ट ठेवलं. मला सांगा, नष्ट करणे हा शब्द वाचल्यानंतर पॉझिटिव्ह फिलिंग असते का निगेटिव्ह असते? निगेटिव्ह असते. तर हा झाला नकारात्मक फंडामेंटल राईट. किंवा सर्वांना समान वागणूक, मला सांगा पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. किंवा या ठिकाणी आहे किताब नष्ट करणे, नष्ट करणे नकारात्मक. किंवा परत विशेषाधिकार नको, नको हा शब्द कसा आहे? नकारात्मक आहे. सो यावरनं लक्षात ठेवायचं की कोणते फंडामेंटल लाईट पॉझिटिव्ह आहेत, कोणते फंडामेंटल लाईट निगेटिव्ह आहेत. इथं बेसिकली एक लक्षात घ्या, एकाच कलमातील एखादी तरतूद सकारात्मक असू शकते, एखादी तरतूद नकारात्मक असू शकते. असं कुठेही वॉटर टाईट नाही की हा फंडामेंटल लाईट पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. आता हे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिव्हिजन आहे, हे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी आणलेलं आहे. संविधानामध्ये संविधान बनवत असताना त्यामध्ये हा फंडामेंटल राईट पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह असं कोणत्याही प्रकारचं वर्गीकरण नव्हतं. हे जे वर्गीकरण आहे सकारात्मक नकारात्मक, हे कुणी मांडलेलं आहे? अभ्यास करणाऱ्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी मांडलेलं आहे, विचारवंतांनी मांडलेलं आहे. संविधानामध्ये पॉझिटिव्ह फंडामेंटल राईट आणि निगेटिव्ह फंडामेंटल राईट असं कोणतंही वर्गीकरण नव्हतं. मग नकारात्मक कोणते आहेत? 14, 15, 17, 18, 23 आणि 24. डेफिनेशन लक्षात घ्या, नकारात्मक काय करतात? राज्य संस्थेच्या अथॉरिटीवर निर्बंध टाकतात. आणि सकारात्मक 16, 19, 20, 21, 22, 25, 26, 27, 28, 29, 30 आणि 32 हे काय करतात? व्यक्तींना विशेष अधिकार देतात. मग फंडामेंटल राईट न्याय प्रविष्ट आहेत, हे आपण ऑलरेडी खूपदा पाहितलं, हे रिपीट नको करायला. फंडामेंटल राईट्स न्याय प्रविष्ट आहेत आर्टिकल 13, 32 आणि 226 नुसार. फंडामेंटल राईट्स आर डिफेंडेड अँड गॅरंटीड बाय सुप्रीम कोर्ट. कसं? आर्टिकल 32 नुसार. याचा अर्थ काय? जर तुमचा फंडामेंटल राईट भंग पावला तर आर्टिकल 32 नुसार तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकता आणि सुप्रीम कोर्ट तुमची केस ऐकून तुम्हाला मदत करू शकते, तुमची केस मान्य करू शकते. पण जर समजा तुम्ही एखादा फंडामेंटल राईटचा भंग झालात आणि तुम्ही हायकोर्टकडे गेलात तर हायकोर्ट तुमची केस ॲक्सेप्ट करायला नकार देऊ शकतं. हायकोर्ट म्हणू शकतं की ही केस माझ्या अधिकारक्षेत्रात येत नाही, तुम्ही सुप्रीम कोर्टकडे जा. तर हायकोर्ट तुमच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करतं, मात्र हायकोर्ट तुमच्या मूलभूत हक्कांचं गॅरंटी नाही देत. सुप्रीम कोर्टचं असं नाही आहे, जर मूलभूत हक्कांचं भंग झाल्याची केस घेऊन जर तुम्ही सुप्रीम कोर्टकडे गेलात तर सुप्रीम कोर्टला तुमची केस ऐकून घ्यावीच लागते. सुप्रीम कोर्ट तुमच्या केसला नाकारू शकत नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्ट फंडामेंटल राईटचं गॅरंटर आहे. सुप्रीम कोर्ट फंडामेंटल राईटचं गॅरंटर आहे, हायकोर्ट मात्र फंडामेंटल राईटचं गॅरंटर नाही. हां, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दोघंजणंसुद्धा फंडामेंटल राईटचे डिफेंडर आहेत. पण शब्द लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्ट फंडामेंटल राईटचं गॅरंटर आहे. कारण तुम्ही तुमच्या व्हायोलेशनची केस घेऊन सुप्रीम कोर्टकडे गेलात तर त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टला तुमची केस ॲक्सेप्ट करावीच लागते, त्याला काहीही पर्याय नाही. फंडामेंटल राईट सॅक्रोसँक्ट किंवा परमनंट नाहीत.
याचा अर्थ काय? फंडामेंटलाईट परमनंट नाहीत. फंडामेंटलाईटमध्ये योग्य, न्याय्य, वाजवी बदल केले जाऊ शकतात. पण महत्त्वाचं असं आहे, फंडामेंटलाईटमध्ये केलेले हे जे बदल आहेत, या बदलांनी संविधानाच्या मूलभूत चौकटीला भंग करता कामा नाही. फंडामेंटलाईटच्या या बदलांनी संविधानाच्या मूलभूत चौकटीला भंग करता कामा नये हे महत्त्वाचं आहे. आणखीन महत्त्वाची गोष्ट, राष्ट्रीय आणि मान्य जगात फंडामेंटलाईट सस्पेंड केले जाऊ शकतात एक्सेप्ट आर्टिकल 20 आणि 21 ने दिलेले फंडामेंटल राईट. आर्टिकल 20 आणि 21 ने दिलेले फंडामेंटल राईट कोणत्याही केसमध्ये सस्पेंड केले जात नाहीत. परत एकदा सांगतो, आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 ने दिलेले फंडामेंटल राईट्स हे कोणत्याही केसमध्ये सस्पेंड केले जात नाहीत. या बाबतीत आपण दोन कलमं शिकणार आहोत. एक आहे आर्टिकल 358, दुसरा आहे आर्टिकल 359. ही दोन कलमं आपण शिकणार आहोत, आर्टिकल 358 आणि 359. सो फंडामेंटल राईटच्या सस्पेन्शनच्या बाबतीत लक्षात घ्या, जवळपास राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये 358 आणि 359 फंडामेंटल राईट सस्पेंड केले जाऊ शकतात. किंवा जरी फंडामेंटल राईट सस्पेंड नाही केले तरी फंडामेंटल राईट्सच्या अंमलबजावणीसाठी तुमचा कोर्टाकडे जाण्याचा अधिकार सस्पेंड केला जाऊ शकतो, एक्सेप्ट फॉर आर्टिकल 20 अँड 21. तर बेसिक लक्षात ठेवा, आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 ने दिलेले फंडामेंटल राईट्स हे कोणत्याही केसमध्ये सस्पेंड केले जाऊ शकत नाही. मूलभूत हक्कांना 3 एक्सेप्शन्स आहेत हे पक्क लक्षात ठेवा एक्झामच्या सोयीने. आर्टिकल 31A, 31B आणि 31C हे 3 फंडामेंटल राईट्सला एक्सेप्शन आहेत, 31A, 31B आणि 31C. आर्म फोर्सेसला असणारी फंडामेंटल राईटची व्याप्ती आर्टिकल 33 अंतर्गत कमी केली जाऊ शकते. सो आर्टिकल 33 हे आर्म्ड फोर्सेसच्या बाबतीत आहे. आणि सगळ्यात शेवटचं वैशिष्ट्य, काही मूलभूत हक्क सेल्फ एक्झिक्युटिंग असतात तर काहींसाठी तुम्हाला कायदा करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. एखादं नवीन मूल जन्माला आलं की लगेच्या लगे त्या मुलासाठी आपल्याला कायदा नाही करावा लागत. ते मूल जन्माला आलं की जन्माला आल्यापासून त्या मुलासाठी जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क ऑटोमॅटिकली त्याला मिळायला लागतो, त्यासाठी कोणताही कायदा करण्याची गरज नाही. याला म्हणायचं, काही फंडामेंटल राईट्स हे सेल्फ एक्झिक्युटरी असतात तर काही फंडामेंटल राईट्सच्या बाबतीत मात्र असं असतं की या फंडामेंटल राईट्सच्या अंमलबजावणीसाठी तुम्हाला सेपरेटली कायदा करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, राईट टू एज्युकेशन जरी फंडामेंटल राईट होता तरी आपल्याला 2010 कायदा करावा लागला आणि याची अंमलबजावणी 2010 कुठंतरी सुरू झाली. सो काही फंडामेंटल राईट्सच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची आवश्यकता नाही आहे, ते ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होतात. काही फंडामेंटल राईट्ससाठी मात्र आपल्याला नक्की कायदा करावा लागतो. आता आपण समजून घेऊया एक एक शब्द. आर्टिकल 12 काय आहे? आर्टिकल 12 राज्य संस्था किंवा स्टेट या शब्दाचे डेफिनेशन आहे. लक्षात घ्या, आर्टिकल 12 राज्य संस्था किंवा स्टेट या शब्दाचे डेफिनेशन फंडामेंटल राईट्ससाठी सुद्धा सेम आहे, DPSP साठी सुद्धा सेम आहे आणि फंडामेंटल ड्युटीसाठी सुद्धा सेम आहे. परत एकदा सांगतो, आर्टिकल 12 अंतर्गत दिलेली स्टेट या शब्दाचे डेफिनेशन फंडामेंटल राईट, DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज या तिघांसाठी सुद्धा सेम आहे. मग इथं काय येतं? तर बेसिकली लक्षात घ्या, इथं वरचं महत्त्वाचं नाही आहे पण इथं सगळं लक्षात घ्या. लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था कशाच्या अंतर्गत स्थापन झालेल्या आहेत? 74वी घटना दुरुस्ती 1992. त्यानंतर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था कसं स्थापन झालेलं आहे? 73वी घटना दुरुस्ती 1992. आणि सरकारच्या अधीन येणाऱ्या सर्व कंपन्या आणि सरकारच्या वतीने काम करणाऱ्या सगळ्या संस्था या राज्य संस्था या शब्दामध्ये येतात. यात कोण येत नाही? तर यामध्ये न्यायमंडळ येत नाही. म्हणजे आर्टिकल 12 डेफिनेशनमध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट हे येत नाही. न्यायमंडळ आर्टिकल 12 डेफिनेशननुसार स्टेट या संकल्पनेमध्ये येत नाही. न्यायमंडळ आर्टिकल 12 डेफिनेशननुसार स्टेट
या संकल्पनेमध्ये येत नाही. आर्टिकल 13 तुम्ही वाचून घ्या, मी तुम्हाला सगळे कन्सेप्ट सांगतो. आर्टिकल 13 इंटरेस्टिंग आहे. आर्टिकल 13 दोन पद्धतीने डेफिनेशन होते. पहिली डेफिनेशन काय म्हणते, कोणताही कायदा, कोणताही नियम, कोणतीही तरतूद किंवा कोणतीही गोष्ट जी फंडामेंटल राईटच्या विरोधात असेल तिला आर्टिकल 13 रद्द ठरविलं जाईल. आर्टिकल 13 म्हणतं नॅरो डेफिनेशन, कोणताही नियम, कोणताही कायदा, कोणतीही तरतूद जी फंडामेंटल राईटच्या विरोधात असेल तिला आर्टिकल 13 रद्द ठरविलं जाईल. आर्टिकल 13 विस्तृत डेफिनेशन काय, कोणतीही तरतूद, कोणताही नियम, कोणतीही गोष्ट जी संविधानाच्या विरुद्ध असेल तिला आर्टिकल 13 रद्द ठरविलं जाईल. आलं लक्षात? सो बेसिक काय आहे, बेसिक लक्षात घ्या. आर्टिकल 13 नॅरोली फंडामेंटल राईटचं प्रोटेक्शन करतं, आर्टिकल 13 ब्रॉडली सगळ्या संविधानाचं संरक्षण करतं. तर बेसिकली लक्षात ठेवा, आर्टिकल 13 नॅरो डेफिनेशन म्हणते कोणतीही तरतूद, नियम, कायदा, कोणतीही बाब जी फंडामेंटल राईटच्या विरोधात असेल तिला आर्टिकल 13 रद्द ठरविलं जाईल. आणि आर्टिकल 13 ब्रॉड डेफिनेशन म्हणते कोणताही नियम, कोणताही कायदा, कोणतीही तरतूद जी संविधानाच्या विरुद्ध असेल तिला आर्टिकल 13 रद्द ठरविलं जाईल. ज्युडिशियल रिव्ह्यू जे आपण पाहितलं, ज्याला आर्टिकल 13 काय केलं जाईल, नल अँड व्हॉइड ठरवलं जाईल. आर्टिकल 13 हे ज्युडिशियल रिव्ह्यूचा पाया आहे. आर्टिकल 13, आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 हा ज्युडिशियल रिव्ह्यूचा पाया आहे, कधीही विसरायचं नाही. आर्टिकल 13, आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 ही तीनही कलमं ज्युडिशियल रिव्ह्यूचा पाया आहे. पुढचं आहे आर्टिकल 14. आर्टिकल 14 समतेच्या अधिकाराबद्दल बोलतं. आर्टिकल 14 सॉरी, आपण आर्टिकल 14 करूया. आर्टिकल 14 बेसिकली दोन मुद्दे आहेत. एक आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ, दुसरा आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. मी हे सगळं सांगत असताना माझा हा प्रयत्न असेल की परीक्षेसाठी काय महत्त्वाचं तेच सांगावं, बाकी सगळं अनालिसिस करण्यासाठी तुम्हाला माझी स्वतःची आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या ॲपवरती डिटेल्डमध्ये या पॉलिटीची मोठी बॅच आहे. 130 ते 135 लेक्चर्स असणारी डिटेल्ड बॅच आहे. त्या ठिकाणी तुम्ही ॲपवर जाऊन ऑनलाईन ती बॅच परचेस करू शकता. या ठिकाणी फक्त येणाऱ्या 4 जूनच्या परीक्षेच्या सोयीने माझा प्रयत्न असेल अनालिसिस देण्याचा. बेसिकली आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ यांच्याबद्दल बोलतं. इथं इक्वॅलिटी बिफोर आहे म्हणून हे कुठनं घेत बी आहे, यामुळे आपण कोणाकडनं घेतलं, हे ब्रिटनकडनं घेतलेलं आहे. आणि दुसरी तरतूद हे आपण कोणाकडनं घेतलेलं आहे, अमेरिकेकडनं घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवा. इक्वॅलिटी बिफोर लॉ आपण बी ब्रिटनकडनं घेतलेलं आहे आणि हे आपण अमेरिकेकडनं घेतलेलं आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ काय म्हणतं पाहूया. पा, राज्य संस्था कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यासमोर समानता, समान संरक्षण नाकारणार नाही. सगळ्यांना देशाचा सर्वसाधारण कायदा लागू असेल. कोणताही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा नाही. ही सिंपल कन्सेप्ट आहे. महत्त्वाचं काय, इक्वॅलिटी बिफोर लॉ ही ब्रिटिश संकल्पना आहे आणि यामुळे ही नकारात्मक स्वरूप आहे. ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं म्हणून आपण याला नकारात्मक म्हणतो. याचा अर्थ हे वाईट आहे अशाला भाग नाही आहे, फक्त आपण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी लक्षात ठेवतोय. ब्रिटिशांकडनं घेतलं आहे म्हणून नकारात्मक आहे. बेसिकली हा सुद्धा काय आहे, एक खूप चांगला फंडामेंटल राईट आहे. सो इक्वॅलिटी बिफोर लॉ ब्रिटिश संकल्पना आहे आणि काय आहे, नकारात्मक नेचर आहे फंडामेंटल राईटचं. पुढचं आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, कायद्याचे समान संरक्षण. कायद्याचे समान संरक्षण म्हणजे काय, जी लोक समान परिस्थितीमध्ये आहेत त्यांना समान वागणूक द्या. फॉर एक्झाम्पल, आपण समजा रेस लावली आणि रेस लावल्यानंतर समजा हा रनिंगचा ट्रॅक आहे आणि या रनिंगच्या ट्रॅकमध्ये आपण इथून रेस सुरू करतो आहे आणि एखादा फिजिकली फिट व्यक्ती आहे आणि एक दिव्यांग व्यक्ती आहे, या दोघांनाही जर आपण एकाच ठिकाणावरून जर रेस करण्यासाठी लावलं तर या पर्टिक्युलर केसमध्ये हे दोनही व्यक्ती समान परिस्थितीमध्ये नाही आहेत. सो दोघांना एकाच ठिकाणावरून रेस करायला लावणं हे काय असेल, आर्टिकल 14 भंग असेल. महत्त्वाचं काय, या दोघांना अगोदर समान परिस्थितीमध्ये आणा आणि मग या दोघांमध्ये रेस लावा. तर या पर्टिक्युलर केसमध्ये या व्यक्ती, हा जो फिजिकली फिट व्यक्ती आहे, या व्यक्तीला इथून रेस करण्यासाठी सांगितलं जातं, या दिव्यांग व्यक्तीला अर्ध्या रस्त्यामध्ये रेस करण्यासाठी सांगितलं जातं आणि दिव्यांग व्यक्तीने ट्रॅकच्या आतल्या बाजूने पळावं. म्हणजे काय होईल, हा दिव्यांग व्यक्ती या ठिकाणावरून रेस सुरू केलं, याला फक्त एवढाच रस्ता कव्हर करावा लागेल, फिजिकली फिट व्यक्तीला मात्र पूर्ण रस्ता कव्हर करावा लागेल. याला म्हणायचं कायद्याचे समान संरक्षण. म्हणून शब्द काय आहे,
लाईक शुड बी ट्रीटेड अलाईक. समान परिस्थितीमध्ये असणाऱ्या सर्वांना समान वागणूक देणे. जी लोक समान नाही आहेत या व्यक्तींना समान वागणूक देता कामा नये, कारण समान नसणाऱ्या लोकांना जर समान वागणूक दिली तर आर्टिकल 14 भंग होईल. इक्वल सर्कमस्टान्सेस, समान परिस्थितीमध्ये असणाऱ्या लोकांना इक्वॅलिटी ऑफ ट्रीटमेंट, समान वागणूक. सिमिलरली सिच्युएटेड लोकांना सिमिलर ॲप्लिकेशन ऑफ लॉ, लाईक शुड बी ट्रीटेड अलाईक. आता हे जे दोन बेस आहेत, पहिलं काय होतं, कायद्यासमोर समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ. दुसरं होतं कायद्याचे समान संरक्षण, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आता हे जे दोन्ही मुद्दे आहेत, या दोन्हीचा पाया आहे रूल ऑफ लॉ. काय आहे रूल ऑफ लॉ? रूल ऑफ लॉ ही संकल्पना कोणी दिलेली आहे? ही संकल्पना ए व्ही डायसी यांनी दिलेली आहे. रूल ऑफ लॉ ही संकल्पना ए व्ही डायसी यांनी दिलेली आहे. ए व्ही डायसी हे ब्रिटनमधले संविधान तज्ज्ञ होते. आणि ए व्ही डायसी यांचं म्हणणं होतं की जगभरामध्ये कुठं लोकशाही जरी असली तरी खरी लोकशाही फक्त ब्रिटनमध्ये आहे, आणि इतर सर्व ठिकाणची जी लोकशाही आहे ही खरी लोकशाही नाही आहे. इतर सर्व ठिकाणची लोकशाही ही प्रशासकीय सरकार आहे किंवा आणखीन काय आहे, पण खरी लोकशाही फक्त ब्रिटनमध्ये आहे. आणि त्या ए व्ही डायसी यांचं म्हणणं होतं की कायद्याचं राज्य हे फक्त आणि फक्त ब्रिटनमध्ये आहे, इतर कोणत्याही देशामध्ये कायद्याचं राज्य नाही, असं ए व्ही डायसी यांचं म्हणणं होतं. मग ए व्ही डायसी यांनी ब्रिटनमध्ये जे कायद्याचं राज्य आहे याचे तीन मुद्दे सांगितले. पहिला मुद्दा होता अनिर्बंध अधिकार नसणे, कुणालाही अनलिमिटेड पॉवर नसतील. दुसरा कायद्यासमोर समानता, म्हणजेच काय आपण आत्ता पाहितलं, इक्वॅलिटी बिफोर लॉ. आणि तिसरं प्रायमसी ऑफ द राईट्स ऑफ इंडिव्हिज्युअल. आता हा तिसरा मुद्दा जो आहे हा महत्त्वाचा आहे. अनिर्बंध अधिकार नसणं आणि कायद्यासमोर समानता हे दोनही मुद्दे भारतीय संविधानाला जशाला तसे लागू होतात. अनिर्बंध अधिकार नसणं आणि कायद्यासमोर समानता हे दोनही मुद्दे भारतीय संविधानाला जशाला तसे लागू होतात, पण तिसरा मुद्दा मात्र भारतामध्ये लागू होत नाही. तिसरा मुद्दा मात्र भारतामध्ये लागू होत नाही. तिसरा मुद्दा काय आहे तर ब्रिटनमध्ये संविधान लिखित नाही आहे. ब्रिटनमधलं संविधान म्हणजे काय? ब्रिटनमधलं संविधान म्हणजे ब्रिटनच्या संसदेने केलेले कायदे. आणि ब्रिटनची संसद स्वतःचा प्रत्येक कायदा करताना त्या लोकांना असणारे अधिकार, त्यांचे प्रिव्हिलेजेस, त्यांचे विशेष अधिकार, प्रथा परंपरा हे सगळं नजरेसमोर ठेवून कायदे करतं. यामुळे ब्रिटनमध्ये फंडामेंटल राईट्स हे संविधानापेक्षा मोठे आहेत. ब्रिटनमध्ये फंडामेंटल राईट्स हे संविधानापेक्षा मोठे आहेत. भारतात असं नाही आहे. भारतात असं नाही आहे. भारतामध्ये फंडामेंटल राईट हा आपल्या संविधानाचा एक छोटासा भाग आहे. त्यामुळे भारतात कसं आहे, भारतामध्ये संविधान हे खूप मोठं आहे फंडामेंटल राईटपेक्षा, आणि फंडामेंटल राईट हा आपल्या संविधानाचा काय आहे, एक एकदम छोटासा भाग आहे. सो बेसिकली काय लक्षात घ्या, भारतामध्ये काय आहे, फंडामेंटल राईट हा आपल्या संविधानाचा छोटासा भाग आहे. ब्रिटनमध्ये मात्र कॉन्स्टिट्यूशन फ्लोज फ्रॉम फंडामेंटल राईट. ब्रिटनमध्ये जे फंडामेंटल राईट्स आहेत या फंडामेंटल राईट्सपासून संविधान फ्लो होतं. सगळ्या संविधानाचा पाया फंडामेंटल राईट आहे असं ए व्ही डायसी यांचं म्हणणं होतं. सो बेसिकली रूल ऑफ लॉ मधील पहिले दोन मुद्दे भारतामध्ये जशाला तसे लागू होतात, तिसरा मुद्दा मात्र भारतामध्ये लागू होत नाही, हे लक्षात ठेवा, राईट. मग आर्टिकल 14 असणारे अपवाद. सगळ्यात पहिला अपवाद आहे राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या बाबतीत. महत्त्वाची गोष्ट, राष्ट्रपती त्यांच्या ऑफिशियल कामासाठी किंवा दिवाणी कामासाठी, परत एकदा लक्ष देऊ नये का, राष्ट्रपती त्यांच्या ऑफिशियल कामासाठी किंवा स्वतःच्या खाजगी कामासाठी कोणत्याही कोर्टामध्ये उत्तरदायी नसतात. राष्ट्रपतींवरती गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही. राष्ट्रपती त्यांच्या पदावरती असताना त्यांना तुरुंगात टाकलं जाऊ शकत नाही. कशासाठी? फौजदारी खटल्यांसाठी. आणि राहिला प्रश्न दिवाणी खटले, तर राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या विरुद्ध जर दिवाणी खटला दाखल करायचा असेल तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्हाला त्यांना अगोदर 2 महिन्यांची नोटीस द्यावी लागेल. आणि जर राष्ट्रपतींच्या ऑफिसकडनं समाधानकारक उत्तर नाही आलं तरच तुम्ही राष्ट्रपतीवर दिवाणी खटला दाखल करू शकता. अदरवाईज राष्ट्रपतींवर दिवाणी खटला दाखल केला जाऊ शकत नाही. त्यानंतर सिव्हिल प्रोसिडिंगसाठी 2 महिन्यांची नोटीस, नंतरच कारवाई करता येईल. संसद सदस्य
संसद सदस्याला संसदेतील ॲक्शनसाठी कोणत्याही कोर्टामध्ये कारवाई केली जाणार नाही. संसद सदस्य किंवा विधानसभा सदस्य सत्र सुरू असताना त्यांनी केलेलं भाषण, त्यांनी दिलेल्या गोष्टी, यापैकी कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा खटला दाखल केला जाणार नाही, त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचा निकाल दिला जाणार नाही, त्यांना अरेस्ट किंवा इम्प्रिझनमेंट केली जाणार नाही संसद सदस्यांच्या विरोधात. विधानसभा सदस्य सेम आर्टिकल 31 कॅपिटल सी जे आपण पाहणार आहोत हे आर्टिकल 14 अपवाद आहे. राजदूतांना आर्टिकल 14 ॲप्लिकेबल नसतं, संयुक्त राष्ट्र संघटना आणि त्याच्या सहयोगी संघटना यांनासुद्धा आर्टिकल 14 ॲप्लिकेबल नसतं. सो बेसिकली लक्षात घ्या, राजदूत परकीय देशातील आणि संयुक्त राष्ट्र संघटना यांनासुद्धा आर्टिकल 14 ॲप्लिकेबल नसतं, यामध्ये त्यांना अपवाद आहे. आर्टिकल 15 आता बेसिक लक्षात घ्या. आर्टिकल 15 आणि 16 खूपदा कन्फ्युजन असतं. आपण काय काय पाहितले, आर्टिकल 12 राज्य संस्थेची व्याख्या, आर्टिकल 13 ज्युडिशियल रिव्ह्यूची व्याख्या, आर्टिकल 14 समानतेचा हक्क. आर्टिकल 14 तीन गोष्टी आहेत, बेसिकली दोन गोष्टी आहेत, तिसरी गोष्ट पाया आहे. आर्टिकल 14 पहिला मुद्दा काय आहे, पहिला मुद्दा आहे कायद्यासमोर समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ. दुसरा मुद्दा काय आहे, दुसरा मुद्दा आहे कायद्याचे समान संरक्षण, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. या दोन गोष्टी आपण पाहितल्या कशामध्ये, आर्टिकल 14. आता आपण पाहूया आर्टिकल 15. आर्टिकल 15 आणि 16 पॅरलल लक्षात ठेवायचं. आर्टिकल 15 सर्वसामान्य भेदभावाबद्दल बोलतं, आर्टिकल 16 सरकारी नोकऱ्यांमधील भेदभावाबद्दल बोलतं. परत एकदा सांगतो, आर्टिकल 15 सर्वसामान्य भेदभावाबद्दल बोलतं, आर्टिकल 16 सरकारी नोकऱ्यांमधील भेदभावाबद्दल बोलतं. मग आर्टिकल 15 काय म्हणतं तर पहा, राज्य संस्था, कोणती राज्य संस्था, ज्याचा उल्लेख आपण आत्ता आर्टिकल 12 केलेला आहे. राज्य संस्था कोणत्याही व्यक्तीला धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करणार नाही. आता बेसिकली काय आहे हे आपण मराठीमध्ये लिहिलेलं आहे, पण इंग्लिशमध्ये काय आहे, ओनली, म्हणजे फक्त याच कारणावरून भेदभाव करणार नाही असा शब्द आहे. स्टेट शाल नॉट डिस्क्रिमिनेट अमॉंग्स इट्स सिटीजन ओनली ऑन द ग्राउंड ऑफ रेस, रिलीजन, कास्ट, सेक्स ऑर प्लेस ऑफ बर्थ. म्हणजे फक्त याच कारणांवरून भेदभाव करणार नाही, याचा अर्थ या कारणांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीवरून भेदभाव केला जाऊ शकतो. याचा अर्थ काय होतो, या कारणांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीवरून भेदभाव केला जाऊ शकतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. मग इथं काय होतं, याच्या व्यतिरिक्त भेदभाव म्हणजे काय, तुम्ही वरील कारणं सोडून इतर कारणावर भेदभाव करू शकता. आणि महत्त्वाची काय, भेदभाव कोणत्या प्रकारचा नको, नकारात्मक भेदभाव नको, सकारात्मक भेदभाव केला तर चालतो. आरक्षण हे एक प्रकारचं सकारात्मक भेदभाव आहे. किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही काहीतरी घेण्यासाठी लाईनमध्ये लागलेले आहात, त्या ठिकाणी एखादी स्त्री आली आहे, एखादी वृद्ध महिला आली आहे, एखादा दिव्यांग व्यक्ती आला आहे, तर त्या व्यक्तीला तुम्ही लाईनमध्ये लागण्यासाठी अगोदर परवानगी देता, हा एक प्रकारचा सकारात्मक भेदभाव झाला. या प्रकारचा सकारात्मक भेदभाव अलाउड असतो. म्हणजे काय, ती कारणं सोडलं तर इतर कारणांसाठी भेदभाव केला जाऊ शकतो आणि सकारात्मक गोष्टींसाठी भेदभाव केला जाऊ शकतो हे त्यांचं म्हणणं आहे. केवळ राज्य संस्थेसाठीच प्रतिबंधित आहे. मग यानुसार राज्य संस्थासोबत खाजगी व्यक्तींसाठी प्रतिबंधित आहे दुसरं तरतूद. मग याला अपवाद आहे. आता राज्य संस्थेने नकारात्मक भेदभाव करायचा नाही, पण ही राज्य संस्था सकारात्मक पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन नक्की करू शकते. ही राज्य संस्था पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन नक्की करू शकते. मग याला तीन अपवाद आहे. सगळ्यात पहिला आहे, राज्य संस्था महिला व बालकांसाठी विशेष तरतूद करू शकते. पहिला मुद्दा लक्षात घ्या, राज्य संस्था महिला व बालकांसाठी विशेष तरतूद करू शकते, पहिला भेदभाव. दुसरं, राज्य संस्था सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींसाठी, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींसाठी विशेष तरतूद करू शकते. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींसाठी विशेष तरतूद करू शकते हा दुसरा अपवाद झाला. आणि तिसरा अपवाद, राज्य संस्था परत एकदा शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी तरतूद करू शकते. शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी तरतूद करू शकते. राहील लक्षात, पहा आर्टिकल 15 परत एकदा सांगतो, 2 आपण सिम्पली रिवाईज करूया. आर्टिकल 15 नॉर्मल डिस्क्रिमिनेशनबाबत बोलतं, आर्टिकल 16 सरकारी नोकऱ्यांमधील भेदभावाबद्दल बोलतं. आर्टिकल 15 काय सांगतं, राज्य संस्थेने या पर्टिक्युलर कारणांसाठी भेदभाव करता कामा नये.
याचा अर्थ काय काढला गेला आहे, या कारणांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी भेदभाव केला जाऊ शकतो. आणि दुसरा अर्थ काय काढलेला आहे, राज्य संस्थेने नकारात्मक भेदभाव करता कामा नये, राज्य संस्था सकारात्मक भेदभाव करू शकते. याच्या आधारावरती आर्टिकल 15 तीन महत्त्वाचे अपवाद ठेवलेले आहेत. पहिला आहे, राज्य संस्था महिला व बालकांसाठी विशेष तरतूद करू शकते. दुसरा अपवाद, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी राज्य संस्था विशेष तरतूद करू शकते. आणि तिसरा आहे, सेम सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी व्यक्तींसाठी शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा शिक्षण संस्थांमध्ये ॲडमिशनसाठी राज्य संस्था विशेष तरतूद करू शकते. हे आर्टिकल 15 असणारे तीन अपवाद आहेत. महिला व बालक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास यांच्यासाठी विशेष तरतूद, आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रातील तरतूद, हे तीन अपवाद आर्टिकल 15 आहे. क्रिमिलेअर नॉन क्रिमिलेअर हे खूप डिटेल्ड ॲनालिसिस आहे, तुम्हाला त्या बॅचमध्ये मिळेल. परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न नाही विचारला जाणार. त्यामुळे परत एकदा सांगतोय की या ठिकाणी परीक्षेसाठी जे खूप महत्त्वाचं आहे किंवा परीक्षेसोयीनं तुम्ही काय लक्षात ठेवावं तेवढंच घेण्याचा माझा प्रयत्न असेल. बाकी इतर सगळ्या गोष्टी ज्ञानदीप अकॅडमीच्या ॲपवरती तुम्हाला माझी पॉलिटीची 100-120 जास्त लेक्चर असणारी डिटेल्ड बॅच आहे, ज्यामध्ये मी सगळ्याच्या सगळं लक्ष्मीकांत समजून सांगितलेलं आहे. ती बॅच तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करून सगळं लक्ष्मीकांत समजून घेऊ शकता. आर्टिकल 16, सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी. कोणत्याही पदावरील रोजगार किंवा नेमणुकीसंबंधी सर्व नागरिकांना समान संधी असेल, सरकारी नोकरीसाठी समान संधी असेल, राज्य संस्था धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवास या कारणावरून सरकारी रोजगार किंवा पदासाठी कोणालाही अपात्र करणार नाही, आर्टिकल 15. पण इथं काही महत्त्वाचे अपवाद आहेत. पहिला अपवाद आहे, संसद कायदा करून एखाद्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील काही सरकारी नोकऱ्यांसाठी त्या राज्यातील डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी करू शकतं. त्या राज्यातील डोमिसाईल सर्टिफिकेट, निवासी सर्टिफिकेट कंपल्सरी करू शकतं. पण हे कंपल्सरी करण्याचा अधिकार त्या राज्याच्या विधिमंडळाला नाही आहे. त्या राज्यातील डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी करण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे, फक्त संसदेला आहे. सोबत राज्य संस्था मागास वर्गासाठी नेमणुका राखीव ठेवू शकते. शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईबसाठी रिझर्वेशनमधलं प्रमोशनमधलं आरक्षणसुद्धा राखीव ठेवू शकते. सो हे तीन सगळ्यात महत्त्वाचे अपवाद आहेत, जे पक्के लक्षात ठेवा. एखादा धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेच्या कारभाराशी संबंधित पदावर त्याच धर्माचा किंवा संप्रदायाचा अनुयायी असण्याची तरतूद सुद्धा आहे, राहील लक्षात. सो बेसिकली हे परत आर्टिकल 16 आहे, 15-16. इथे एक PPT मिसिंग आहे, ते सांगतो मी तुम्हाला. आर्टिकल 17 कशाबद्दल आहे, आर्टिकल 17 आहे अस्पृश्यता नष्ट करणे. याबद्दल 1955 एक महत्त्वाचा कायदा आहे, तो आहे अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी ॲक्ट 1955. आणखीन याला आपण करू शकतो अनटचेबिलिटी ऑफेन्सेस ॲक्ट 1955. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अस्पृश्यता या शब्दाची व्याख्या संविधानामध्ये कुठेही करण्यात आलेली नाही आहे. कारण मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की जर समजा आपण अस्पृश्यता शब्दाची व्याख्या केली तर त्याचा स्कोप लिमिटेड होऊन जातो. यामुळे अस्पृश्यता या शब्दाची संविधानामध्ये कुठेही व्याख्या करण्यात आलेली नाही. मग अस्पृश्यता म्हणजे काय, तर सोपी गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टच्या जजमेंट्सनुसार सांगतो, एखाद्या व्यक्तीचा, लक्ष देऊन ऐका, ही डेफिनेशन महत्त्वाची आहे, एखाद्या व्यक्तीचा एखाद्या जातीमध्ये जन्म झाल्यामुळे त्या व्यक्तीवरती जे सामाजिक अपंगत्व लादलं जातं याला आपण अस्पृश्यता असं म्हणतो. परत एकदा सांगतो, एखाद्या व्यक्तीचा एखाद्या जातीमध्ये जन्म झाल्यामुळे त्या व्यक्तीवरती जे सामाजिक अपंगत्व लादलं जातं याला आपण अस्पृश्यता हा शब्द वापरतो, राहील लक्षात. अस्पृश्यता शब्दाची व्याख्या संविधानामध्ये कुठेही करण्यात आलेली नाही. पुढचं महत्त्वाचं आहे, किताब किंवा पदव्या नष्ट करणं. 18 आहे, किताब किंवा पदव्या नष्ट करणं. इथं बेसिक लक्षात घ्या, किताब कोणता, तर जो हेरिडिटरी टायटल आहे, वंश परंपरेने चालत येणारा जो किताब आहे तो नष्ट करण्याबद्दल आर्टिकल 18 बोलतं. सर किताब असल, नवाब असल, राव बहादूर, राय बहादूर, हे जे सगळे वंश परंपरेने चालत येणारे टायटल्स आहेत, हे आर्टिकल 18 म्हणतं.
की यांना नष्ट करण्यात यावं. आर्टिकल 18 म्हणतं यांना नष्ट करण्यात यावं. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याबाबत चार तरतुदी आहेत. हां, मी बाकीचं नंतर सांगतो. पहिली तरतूद आहे राज्य संस्था आपलं स्टेट हे कुणालाही किताब देऊ शकत नाही. राज्य संस्था कुणालाही किताब देऊ शकत नाही. भारतीय नागरिक कुणाकडूनही परदेशातून किंवा भारतात किताब घेऊ शकत नाही. सो दोन पॉईंट क्लिअर आहेत. एक तर राज्य संस्था देऊ शकत नाही किंवा भारतीय नागरिक घेऊ शकत नाही. तिसरं, एखादा फॉरेनर व्यक्ती आहे जो भारतामध्ये एखाद्या लाभाच्या पदावरती आहे, एखादा फॉरेनर परदेशी व्यक्ती भारतामध्ये नोकरीवरती आहे आणि भारत सरकारच्या अखत्यारीत एखाद्या लाभाच्या पदावरती आहे, तर हा परदेशी नागरिक भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर कोणताही किताब सरकारच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. परदेशी नागरिक जो भारतामध्ये लाभाच्या पदावरती आहे, हा या प्रकारचा कोणताही किताब सरकारच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही, सॉरी राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. आणि कोणताही भारतीय नागरिक किंवा परकीय नागरिक हा भारतामध्ये किंवा भारताबाहेर लाभाच्या पदावरती असेल, तर तो इतर कोणत्याही देशाकडनं कोणतंही गिफ्ट, कोणतंही मानधन किंवा कोणतंही पद राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. बघा, चार सगळ्यात सिंपल तरतुदी आहेत. सगळ्यात सिंपल, सगळ्यात पहिलं आहे राज्य संस्था देऊ शकत नाही, दुसरं आहे भारतीय नागरिक घेऊ शकत नाही, तिसरं आहे परदेशी नागरिक जो भारतामध्ये लाभाच्या पदावरती आहे, परदेशी नागरिक जो भारतामध्ये लाभाच्या पदावरती आहे तो भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय किताब घेऊ शकत नाही, आणि चौथं आहे भारतीय नागरिक किंवा परकीय नागरिक जो भारतामध्ये आहे किंवा परदेशामध्ये आहे हा राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय कुणाकडनंही एखादं गिफ्ट, एखादं मानधन किंवा कोणतीही गोष्ट घेऊ शकत नाही. या चार अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी आहेत. मग मोठा प्रश्न हा येतो की भारतरत्न, पद्म पुरस्कार हे किताब या व्याख्येमध्ये येत नाही, पण नियम असा आहे भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री हे सर्व किताब तुम्ही तुमच्या नावाच्या अगोदर किंवा तुम्ही तुमच्या नावाच्या नंतर लावू शकत नाही. नावाच्या अगोदर प्रिफिक्स किंवा नावाच्या नंतर सफिक्स म्हणून तुम्ही हे सगळे किताब लावू शकत नाही. जर हे किताब लावले तर तुमचा तो पर्टिक्युलर किताब वापस घेतला जाऊ शकतो. यामध्ये हे जे राष्ट्रीय पुरस्कार आहेत, हे राष्ट्रीय पुरस्कार कोणत्याही प्रकारचं किताब नाहीये, तर हे सगळे राष्ट्रीय पुरस्कार तुम्ही केलेल्या तुमच्या कामाचा, अतिउच्च कामाचा डिस्टिंक्शन आहे, गौरव आहे. मग या राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात सगळ्यात अगोदर 1954 झाली. हे पुरस्कार 1977 बंद करण्यात आले होते जनता गव्हर्नमेंटच्या काळामध्ये, आणि नंतर हे परत 1980 सुरू करण्यात आले. 1954, 1977, 1980. पुढचं आहे स्वातंत्र्याचा अधिकार. त्याच्या अगोदर परत एकदा सगळ्या कलमांची आपण उजळणी करूया. सगळ्यात पहिले आर्टिकल 12, यात काय आहे राज्य संस्थेची व्याख्या. आणि महत्त्वाचं आपण काय शिकलो, राज्य संस्था या शब्दामध्ये काय येत नाही, राज्य संस्था या शब्दामध्ये न्यायमंडळ येत नाही. आर्टिकल 13 ज्युडिशियल रिव्ह्यू, आर्टिकल 14 समानतेचा हक्क, आर्टिकल 15 सर्वसामान्य भेदभाव, आर्टिकल 16 सरकारी नोकऱ्यांमधील भेदभाव, आर्टिकल 17 अस्पृश्यता नष्ट करणे, आर्टिकल 18 किताब नष्ट करणे. 12 ते 18 सिंपली आपण लॉजिक लावून हे सगळे आर्टिकल लक्षात ठेवलेले आहेत. आता आपण पुढच्या कलमाकडे जाऊया, तो आहे आर्टिकल 19. आर्टिकल 19 कशाबद्दल आहे, राईट टू फ्रीडम. आर्टिकल 19 पहा, भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण. आता यात काय काय येतं हे सगळं तुम्ही पुस्तकात वाचलेलं आहे. मी फक्त तुम्हाला फ्लो सांगतो की आर्टिकल 19 फ्लो काय आहे, बाकी यात खूप डिटेल जाण्याची आवश्यकता नाही आहे. आर्टिकल 19 काय येतं, समजा मी भाषण करतोय, सो फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, भाषण आणि अभिव्यक्ती. माझं भाषण सुरू झाल्यानंतर तुम्ही सगळी लोक या ठिकाणी जमा झालात, सो फ्रीडम ऑफ असेंब्ली, असेंबल होणं, जमा होणं. पण लक्षात घ्या, असेंब्लीचा अधिकार हा कसा आहे, हा अधिकार तुम्हाला फक्त सरकारी जागेवरती आहे, खाजगी जागेवरती जमा होण्याचा अधिकार नाही. आणि तुम्ही ज्या ठिकाणी जमा होत आहे त्या ठिकाणी कोणतंही शस्त्रास्त्र न घेता तुम्ही जमा होणं गरजेचं आहे. भाषण, तुम्ही जमा झाला.
जमा झाल्यानंतर तुम्हाला एकमेकांचे विचार पटले, मग तुम्ही असोसिएशन केली. सो तिसरं झालं फ्रीडम ऑफ असोसिएशन. मग तुम्हाला कळलं की आपली मागणी जर मान्य करून घ्यायची असेल तर आपल्याला दिल्लीला जावं लागेल, जंतर मंतरला आपल्याला जाऊन बसावं लागेल. मग तुम्ही जंतर मंतरला निघाला. सो फ्रीडम ऑफ मुवमेंट तुम्ही त्या ठिकाणी गेलात. मग तिथे गेल्यावर तुम्हाला कळले की सरकार काही आपलं ऐकत नाही, आपला जास्त वेळ लागू शकतो. मग तुम्ही त्या ठिकाणी राहण्याचं ठरवलं. सो हे काय झालं, हे झालं फ्रीडम ऑफ रेसिडेन्स अँड सेटलमेंट. तिथं राहिल्यानंतर तुम्हाला कळलं की आपल्या पोटापाण्याचं काय करायचं. सो तुम्ही त्या ठिकाणी नवीन जॉब करायला सुरू केला. फ्रीडम ऑफ प्रोफेशन, आणि जॉबमधनं तुम्ही जे सगळे पैसे गोळा केले हे सहकारी संस्थांमध्ये टाकायला सुरू केले. याला म्हणायचं राईट टू फॉर्म कोऑपरेटिव्ह. फ्लो लक्षात घ्या, भाषण अभिव्यक्ती, जमा होणं, असोसिएशन करणं, मूवमेंट करणं, त्या ठिकाणी जाऊन राहणं, त्या ठिकाणी एखादा व्यवसाय करणं, व्यवसाय स्वातंत्र्य, आणि मग सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार, हे या सर्व हक्कांमध्ये येतं. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी स्पीच अँड एक्सप्रेशन. तर अभिव्यक्ती हा शब्द खूप मोठा आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे डोळे वटारून बघणं ही सुद्धा अभिव्यक्ती असते, किंवा एखाद्याने तुम्हाला फोनवर व्हॉट्सअपवर ब्लॉक करणं हे सुद्धा काय आहे, अभिव्यक्ती असते. राहील लक्षात फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. असेंब्ली, एखाद्या ठिकाणी असेंब्ली करायची, पण तुम्ही असेंब्ली करताना महत्त्वाची गोष्ट काय, न्यायालयाचा अपमान करता कामा नये, डिसेन्सी मोडता कामा नये, एकता, सार्वभौमत्वता, सुरक्षा अफेक्ट करता कामा नये, इतर देशांसोबत आपले चांगले संबंध खराब करता कामा नये, पब्लिक ऑर्डर तोडायची नाही, आणि कुणाचाही अपमान करायचा नाही, तरच तुम्ही एखाद्या ठिकाणी असेंबल होऊ शकता. सार्वजनिक जागी शांततापूर्ण विनाशस्त्र एकत्र येणं, सार्वजनिक सभा, निदर्शनं, मोर्चा काढणं या हक्काचा समावेश आहे. लक्षात घ्या, यामध्ये स्ट्राईकचा अधिकार येत नाही. स्ट्राईक करणं म्हणजे काय, काम बंद करणं. तर फ्रीडम ऑफ असेंब्लीमध्ये काम बंद करण्याचा अधिकार येत नाही. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये किंवा कुठंतरी काम करताय आणि त्या ठिकाणी तुम्ही फ्रीडम ऑफ असोसिएशनच्या नावाखाली, असेंब्लीच्या नावाखाली एका ठिकाणी जमा झालाय, सगळी असेंब्ली लाईन बंद केली आणि तुम्ही जमा झालाय, हे यामध्ये येत नाही. जर एखाद्या ठिकाणी CRPC 144 आणि IPC 141 जर लागू झालं असेल तर या ठिकाणी तुम्ही जमा होऊ शकत नाही, नाहीतर पोलीस तुम्हाला एवढं मारतात की तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. फ्रीडम ऑफ असोसिएशन, यामध्ये सगळ्या प्रकारच्या असोसिएशन येतात. टीचर्स असोसिएशन, स्टुडंट असोसिएशन, पॉलिटिकल पार्टी, राजकीय पक्ष, हा फ्रीडम ऑफ असोसिएशनचा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. फ्रीडम ऑफ मुवमेंट, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करण्याचा अधिकार आहे, पण ही मुवमेंट करत असताना तुम्ही म्हणताय की नाही मला त्याच्या घरातूनच रस्ता काढायचा आहे, किंवा तुम्ही म्हणताय की राष्ट्रीय उद्यानामधनंच मला गाडी न्यायची आहे, अलाउड नाही. फ्रीडम ऑफ रेसिडेन्स, या ठिकाणी लक्षात घ्या, रेसिडेन्स आणि सेटलमेंट या दोन शब्दांमध्ये फरक आहे. रेसिडेन्स तात्पुरतं असतं. रेसिडेन्स कसं असतं, तात्पुरतं असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या शहरामध्ये स्पर्धा परीक्षा करण्यासाठी जर गेला असाल तर तो तुमचा रेसिडेन्स आहे. 2008 मी पुण्यामध्ये आलो. 2008 2012 मी UPSC केली, त्यावेळी 4 मी पुण्यामध्ये रेसिडेन्स होतो. त्यानंतर 2-3 आणखीन रेसिडेन्स होतो, मग मी पुण्यामध्ये घर घेतलं. सो याला सेटलमेंट असं म्हणायचं. सेटलमेंट कसं असतं, परमनंट असतं. याचा अर्थ काय की तुम्हाला Article 19 हे रेसिडेन्स आणि सेटलमेंट दोन्हीचा सुद्धा अधिकार देतं. रेसिडेन्स टेम्पररी असतं, सेटलमेंट परमनंट असतं. पण तुम्हाला हे दोन्ही अधिकार वापरत असताना शेड्युल्ड ट्राईबच्या हितसंबंधांना संरक्षण देण्यासाठी राज्य संस्था निर्बंध टाकू शकते. तुम्हाला त्या ठिकाणी येऊ नका असं राज्य संस्था सांगू शकते. व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही जर हट्टाला पेटला की मला IAS करा तर असं चालत नाही, यासाठी तुम्हाला परीक्षा पास व्हावी लागते. सो फ्रीडम ऑफ प्रोफेशन सुद्धा असतं. सुरुवातीला मूळ घटनेमध्ये 7 स्वातंत्र्याचे हक्क होते. 44व्या घटनादुरुस्तीने 1978 संपत्तीचा हक्क काढून घेतलेला आहे. सध्या नवीन जो ॲड झालेला आहे तो आहे राईट टू फॉर्म कोऑपरेटिव्ह. सहकारी संस्था स्थापन करणं हा सुद्धा तुमचा फंडामेंटल राईट आहे. परत एकदा सांगतो, सहकारी संस्था स्थापन करणं हा सुद्धा तुमचा फंडामेंटल राईट आहे. आता पुढचं आहे Article 20. हे थोडं महत्त्वाचं आहे, हे माईट बी पुस्तकात कळत नाही, लक्ष देऊन ऐका. Article 20 काय आहे,
प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस, म्हणजे काय, अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. खूपदा विद्यार्थ्यांना इथलचे कन्सेप्ट कळत नाहीत, मी एकदम लक्ष देऊन सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. यातला सगळ्यात पहिला पॉईंट आहे, हां महत्त्वाचं काय, आर्टिकल 20 उद्देश काय आहे, तर सर्व व्यक्तींना हा फंडामेंटल राईट असंगत व अत्याधिक शिक्षेपासून संरक्षण देतं. असंगत जे न्याय्य नाही आहे, जे योग्य नाही आहे, जे नियमांना धरून नाही आहे, त्यापासून संरक्षण देणं. सो असंगत आणि अत्याधिक शिक्षेपासून संरक्षण देणं. यातलं सगळ्यात पहिलं आहे ते आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. आर्टिकल 20 मधली पहिली तरतूद आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. हे काय म्हणतं, आजच्या तारखेला एखादा गुन्हा घडलाय, एकदम लक्ष देऊन ऐका, हे काय म्हणतं, आजच्या तारखेला समजा एखादा गुन्हा घडलाय, तर तुम्ही उद्या नवीन कायदा करून हा कायदा मागच्या तारखेला लागू करू शकत नाही. आजच्या तारखेला गुन्हा घडलाय, तुम्हाला या गुन्ह्यासाठी कोणाला शिक्षा द्यायची आहे, तर यासाठी मागच्या तारखेचा जो कायदा आहे तोच कायदा तुम्हाला इथे अप्लाय करता येईल. पुढच्या तारखेत जाऊन तुम्ही कायदा करून पुढच्या तारखेचा कायदा मागच्या तारखेला अप्लाय करू शकत नाही. सो आर्टिकल 20 मधला पहिला मुद्दा नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ काय म्हणतं, आजच्या तारखेला जो गुन्हा घडलाय यासाठी मागच्या तारखेचा जो कायदा आहे तोच लागू केला जावा. आज गुन्हा घडल्यानंतर तुम्ही उद्या कायदा करून उद्याचा कायदा मागच्या तारखेला लागू करू शकत नाही. याला म्हणायचं नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. पण याला अपवाद आहे. हे काय आहे, ही तरतूद फक्त फौजदारी गुन्ह्यांसाठी आहे. ही तरतूद फक्त फौजदारी गुन्ह्यांसाठी आहे. ही तरतूद दिवाणी कायदा व करांचा कायदा याला लागू होत नाही. दिवाणी कायदा व टॅक्सेशनचा कायदा याला ही तरतूद लागू होत नाही. नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, आजच्या तारखेला घडलेल्या गुन्ह्यासाठी उद्या कायदा करून हा कायदा मागच्या तारखेला तुम्ही लागू करू शकत नाही. पण ही तरतूद फक्त फौजदारी गुन्ह्यांसाठी आहे. ही तरतूद दिवाणी कायदा व टॅक्सेशनचा कायदा यांना ही तरतूद अप्लाय होत नाही. आर्टिकल 20. मग दुसरा पॉईंट आहे नो डबल जिओपार्डी. नो डबल जिओपार्डी, एकाच गुन्ह्यासाठी तुम्हाला एकपेक्षा जास्त वेळा शिक्षा दिली जाणार नाही. एकाच गुन्ह्यासाठी तुम्हाला दोनदा तीनदा चारदा शिक्षा होणार नाही. याला म्हणायचं नो डबल जिओपार्डी. याचा अर्थ काय पहा, समजा इमॅजिन करा, तुम्ही आज एखादा व्यक्तीवर काहीतरी तुम्ही हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला, तुम्ही कोणाला तरी मारामार केली, काहीतरी झालं, आणि मग तुम्हाला त्यांनी काय केलं, जेलमध्ये घेऊन गेले. 6 महिने त्यांनी जेलमध्ये ठेवलं, तुम्हाला 6 महिने त्यांनी जेलमध्ये ठेवलं, 6 महिन्यांनी खटल्याचा निकाल लागला, आणि या निकालामध्ये समजा तुम्हाला 10 महिने शिक्षा झाली, तर त्या केसमध्ये ही 10 महिन्यांची शिक्षा काउंट करताना हे जे ऑलरेडी 6 महिने तुम्ही जेलमध्ये आहात हे 6 महिने ॲड केले जातील, व निकाल लागल्यापासून फक्त 4 महिने तुम्हाला जेलमध्ये ठेवलं जाईल. इथलचे 6 महिने आणि इथलचे 4 महिने या सहीने टोटल 10 महिने काउंट होतील. निकाल लागलेल्या दिवसापासून पुढं 10 महिने जेलमध्ये ठेवलं जाणार नाही. ज्या दिवसापासून अगोदर जेवढे दिवस तुम्ही जेलमध्ये आहात हे सगळेच्या सगळे दिवस त्यामध्ये काउंट होतील, आणि जेवढे दिवस तुम्ही उरलेले आहेत तेवढे दिवस फक्त तुम्हाला जेलमध्ये काढावे लागतील. याला म्हणायचं नो डबल जिओपार्डी. याचा अर्थ काय, एकाच गुन्ह्यासाठी तुम्हाला एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा होणार नाही किंवा दोनदा शिक्षा होणार नाही. याला म्हणायचं नो डबल जिओपार्डी. पुढचं आहे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. याची मी तुम्हाला एकदम इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो. समजा एखादा चोर आहे किंवा एखादा आरोपी आहे, या आरोपीला पोलीस धरून घेऊन गेले, कस्टडीमध्ये नेलं, त्याला धो धो धुतला, चांगला मारला. चांगला मारल्यानंतर त्याला पोलिसांनी म्हणले म्हण मी खून केला, कॅमेरा समोर धरला आणि त्याला पोलीस म्हणले की म्हण मी खून केला. तो चोर पण म्हणला हो मी खून केला. परत पोलीस त्याला म्हणले की हे इमॅजिनरी, पोलीस असं करत नाहीत, पण हे इमॅजिनरी आहे. पोलीस त्याला काय म्हणले की हा एका कागदावर तू तुझ्या हस्ताक्षरात लिहून दे की हा मी असं असं खून केलं. हे सगळं झालं, सगळं त्याच्याकडनं लिहून घेतलं आणि ह्या गोष्टी घेऊन पोलीस त्याला कोर्टात घेऊन आले. तर न्यायाधीश त्याला हे विचारत नाहीत बाबा तू खून केलास का नाही,
न्यायाधीश त्याला अगोदर विचारतात, बाबा तुला पोलिसांविरुद्ध काही कंप्लेंट आहे का? हे मानवी हक्कानं जन्म दिलेलं नवीन बाळ आहे. यामध्ये काय होतं, तो आरोपी हा तेवढा निगरगट्ट होत चाललाय आणि पोलीस यंत्रणांवरचा ताण वाढत चाललाय. सो न्यायाधीश त्याला विचारतात, बाबा तुला पोलिसांच्या विरुद्ध काही कंप्लेंट आहे का? जर तो म्हणला हो मला कंप्लेंट आहे, तर अगोदर तुझी ती कंप्लेंट ऐकू मग दुसऱ्या कंप्लेंट बघू, असं न्यायाधीश म्हणतात. चला दुसरा मुद्दा. इथं काय झालं की न्यायाधीश त्याला विचारतात की तू हे व्हिडिओमध्ये जे बोललास, तू हे जे हातानं लिहून दिलंस, हे जे तुझं हस्ताक्षर आहे, या सगळ्यांना तुझी सहमती आहे का? आणि जर त्या आरोपीने न्यायदंडाधिकाऱ्यासमोर त्या दिलेल्या सगळ्या कबुलीनाम्याला जर नाकारलं तर त्याला काहीही अर्थ उरत नाही. याचा अर्थ काय, एखाद्या व्यक्तीने स्वतःविरुद्ध दिलेली साक्ष जर न्यायदंडाधिकाऱ्यासमोर नाकारली तर त्या जबानीला साक्ष म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. याचा अर्थ काय, पोलिसांना परत एकदा पहिल्यापासून सगळा तपास करावा लागेल, सगळे पुरावे स्वतः शोधावे लागतील आणि या सगळ्या पुरावे सगळं शोधल्यानंतर मग तो गुन्हा सिद्ध करावा लागेल. याला म्हणायचं नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. खरं तर याचा उद्देश काय होता, उद्देश हा होता 100 चोर सुटले तरी चालतील पण एकाही संन्याशाला शिक्षा होता कामा नये. पण या ठिकाणी काय होतंय, संन्यासी लांब राहिला सगळी चोर सुटूनच जात आहेत आणि सगळ्यात मोठा ताण हा पोलीस यंत्रणांवरती पडतोय, कारण मानवाधिकार असतील, कायदे असतील, या सगळ्यांमुळे त्यांच्यावर खूप मोठा ताण पडत आहे. सो बेसिकली लक्षात घ्या, नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या विरुद्ध दिलेली साक्ष जर न्यायदंडाधिकाऱ्यासमोर नाकारली तर त्याची स्वतःच्या विरुद्धची साक्ष काय केली जाईल, ग्राह्य धरली जाणार नाही. सो इथं बेसिक लक्षात घ्या, आर्टिकल 20 मध्ये काय आहे, नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, दुसरा आहे नो डबल जिओपार्डी, तिसरा आहे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. नो सेल्फ इन्क्रिमिनेशन हे झालं आर्टिकल 20. आता पुढचं आहे राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, आर्टिकल 21. मी काय करतो, आर्टिकल 21 थोडंसं विस्तृतपणे घेऊया आपण, कारण हे थोडंसं महत्त्वाचं आहे. आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगतो की आर्टिकल 21 बद्दलचं माझं यूट्यूबला डिटेल्डमध्ये मोठं लेक्चर आहे, एक 35-40 मिनिटांचं लेक्चर आहे, मी तुम्हाला सर्वांना सुचवेल ते लेक्चर तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा, कारण त्यामध्ये मी आर्टिकल 21 डिटेल्डमध्ये सांगितलेलं आहे. एक अर्ध्या तासाचं तरी लेक्चर आहे पण आर्टिकल 21 तुम्हाला खूप चांगलं कळेल. सो बेसिकली आर्टिकल 21 कशाबद्दल आहे, तर आर्टिकल 21 हे राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीबद्दल आहे. आर्टिकल 21 हे राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या हक्काबद्दल आहे. आणि महत्त्वाचं काय, आर्टिकल 21 हे संविधानातील सगळ्यात जास्त लिबरली, एकदम मुक्तपणे इंटरप्रिट केलं गेलेलं आर्टिकल आहे, मोस्ट लिबरली इंटरप्रिटेड आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणून आपण आर्टिकल 21 ओळखतो. यासोबतच आपण आज आर्टिकल 21 शिकताना हे सुद्धा शिकणार आहोत की भारतामध्ये प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आहे की भारतामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे. इथं आपल्याला काय शिकायचं आहे, समजा एक सिम्पल कन्सेप्ट लक्षात घ्या, हे तुम्ही आहात बरोबर, समजा हे तुम्ही आहात, तुम्ही मस्त रस्त्यानं फिरताय, मस्त मस्त मजा करताय. मग तुम्ही रस्त्यानं फिरत असताना मस्त मस्त मजा करत असताना तुमचा हा जो राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी आहे याला 4 लोकांपासून धोका आहे. सगळ्यात पहिला तुम्हाला धोका आहे तो आहे महेश शिंदेपासून, बरोबर आहे, महेश शिंदे, आणि दुसरा आहे मुकेश अंबानी. ही 2 लोकं तुमच्या मागावर लागलेली आहेत. महेश शिंदे म्हणजे कोण, खाजगी व्यक्ती, आणि मुकेश अंबानी म्हणजे कोण, खाजगी संस्था. ही 2 लोकं तुमच्या मागे आहेत, महेश शिंदे आणि मुकेश अंबानी. दुसरं तुम्हाला कोणापासून धोका आहे, दुसरा धोका आहे तुम्हाला न्यायाधीश चंद्रचूड यांच्यापासून, म्हणजे काय, न्यायमंडळ. तिसरा तुम्हाला धोका आहे तो आहे राहुल गांधी प्लस स्मृती इराणी प्लस आपली संसद, म्हणजे कोण, कायदे मंडळ. हे काही कायदा करतात की नाही, यांनी कायदा करून आपल्याला धोक्यात टाकलं तर काय. चौथा तुम्हाला धोका आहे तो आहे नरेंद्रभाई मोदी प्लस अमितभाई शहा, या दोघांपासून धोका आहे. म्हणजे काय झाले, हे झाले कार्यकारी मंडळ, बरोबर आहे. कायदे, तुम्ही हे मी ब्रॅकेटमध्ये टाकले ते लक्षात ठेवा, कायदे मंडळ, न्यायमंडळ,
कार्यकारी मंडळ आणि सगळ्यात शेवटचे खाजगी व्यक्ती आणि खाजगी संस्था. आता मला सांगा, तुमचा व्यक्ती जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या हक्काला जर मी आणि मुकेश अंबानीने धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कोणाकडे जाल? पोलीस स्टेशनला जाल. पोलिस पटकन येतील, आम्हा दोघांना गाडीमध्ये टाकून धरून घेऊन जातील, आम्हाला धोधो धुतील आणि आमच्या विरुद्ध कारवाई करतील. याचा अर्थ काय? तुम्हाला या ठिकाणी पूर्ण संरक्षण उपलब्ध आहे खाजगी व्यक्तीच्या विरोधात. तुमच्या फंडामेंटल राईट्सला पूर्ण संरक्षण उपलब्ध आहे खाजगी व्यक्तीच्या विरोधात. न्यायमंडळ शक्यतोवर कार्यकारी कामं करत नाही, त्यामुळे न्यायमंडळ तुमच्या डे टू डे लाईफमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण करू शकत नाही. मी काही केलं की पटकन तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ शकता, पण मला सांगा, नरेंद्रभाई मोदी आणि अमितभाई शहा म्हणजे थोडक्यात कार्यकारी मंडळ यांनी एखादा आदेश दिला आणि म्हणले की उद्यापासून सेनापती बापट रोडवर एकही गाडी येऊ द्यायची नाही, तुम्ही पोलिसांकडे जाऊ शकता का? नाही जाऊ शकत. मला सांगा बरं, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलाय आणि म्हणलात की मला गृहमंत्र्यांच्या विरोधात कंप्लेंट करायची, पोलीस काय म्हणतील? येरवडा तिकडे तिथं जाऊन थांब. आणि लक्षात, याचा अर्थ काय आहे? तुम्ही यांच्याविरुद्ध कंप्लेंट करू शकत नाही, किंवा जरी कंप्लेंट केली तरी तुमच्या कंप्लेंटला दाद मिळणं अवघड आहे. किंवा कायदे मंडळानं कायदा केला, यांनी कायदाच केला आणि म्हणले की सेनापती बापट रोड आम्हाला बंद करायचा आहे, तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता का? बरं, ऑब्जेक्शन घेतलं तरी सुद्धा त्या पर्टिक्युलर केसमध्ये पोलीस स्टेशन तुमची केस ऐकून घेतील का नाही? याचा अर्थ काय आहे? माझ्यापासून संरक्षण आहे, मुकेश अंबानीपासून संरक्षण आहे, पण यांच्यापासून संरक्षण मिळणं, या दोघांपासून संरक्षण मिळणं थोडंसं डिफिकल्ट आहे. मग हे संरक्षण तुम्हाला कोण देतं? हे संरक्षण तुम्हाला देतं आर्टिकल 21 हे तुम्हाला संरक्षण देतं, जे कशाबद्दल बोलतं? हे बोलतं राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीबद्दल. आर्टिकल 21 बोलतं. हे काय म्हणतं बघा, आर्टिकल 21 काय म्हणतं, मी इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, फक्त समजून घ्या. नो पर्सन म्हणजे कोणताही व्यक्ती शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. कोणत्याही व्यक्तीचा जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही. आर्टिकल 21 काय म्हणतं? कोणत्याही व्यक्तीचा जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही. आर्टिकल 21 म्हणतं एक्सेप्ट, पण त्याला एक अपवाद आहे. अपवाद याचा अर्थ काय की हा हिरावून घेतला जाऊ शकतो, त्याला एक अपवाद आहे. एक्सेप्ट बाय प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. याचा अर्थ काय? मला सांगा, लॉ कोण करतं? संसद करतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तुम्हाला जो जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क आहे कुणीही हिरावून घेणार नाही, पण कोण हिरावून घेऊ शकतो? तर संसदेनं कायदा करून जी पद्धत टाकलेली आहे ही पद्धत मात्र तुमचा राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी नक्की हिरावून घेऊ शकते. मग सगळ्यात सुरुवातीला याबद्दल जी केस आली ती केस होती AK गोपालन केस 1951. यामध्ये AK गोपालन केसमध्ये आर्टिकल 21 नॅरो अर्थ लावण्यात आला, संक्षिप्त अर्थ लावण्यात आला. आर्टिकल 21 संक्षिप्त नॅरो अर्थ लावण्यात आला आणि हे काय म्हणतं? कोणत्याही व्यक्तीच्या लाईफ आणि पर्सनल लिबर्टीला कार्यकारी मंडळाच्या मनमानी कारभारापासून संरक्षण आहे. याचा अर्थ काय? जर मोदी आणि अमित शहा यांनी तुमच्या लाईफ आणि पर्सनल लिबर्टीला जर हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या केसमध्ये तुम्ही नक्की त्या ठिकाणी कारवाई करू शकता, बरोबर आहे? मात्र कायदे मंडळाच्या मनमानी कारभारापासून संरक्षण नाही. म्हणजे काय? जर समजा संसदेने एखादा कायदा केला आणि हा कायदा म्हणतो की तुमची लाईफ आणि पर्सनल लिबर्टी हिरावून घ्या, तर याच्याविरुद्ध तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. कोणत्या केसमध्ये? AK गोपालन केसमध्ये, ज्यात त्यांनी सांगितलं की कोणत्याही व्यक्तीच्या लाईफ आणि पर्सनल लिबर्टीला कायदे मंडळापासून संरक्षण नाही, कार्यकारी मंडळापासून मात्र नक्की संरक्षण आहे. म्हणजेच आता हे वाक्य मत, म्हणजेच कायदे मंडळ एखाद्या व्यक्तीची लाईफ आणि पर्सनल लिबर्टी हिरावून घेऊ शकतं. कोणत्या पद्धतीने? मनमानी पद्धतीने. कसं हिरावून घेऊ शकतं? मनमानी पद्धतीने हिरावून घेऊ शकतं. म्हणजेच काय? म्हणजेच प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, म्हणजेच पार्लमेंटरी सॉव्हरनिटी. याचा अर्थ काय? संसद सार्वभौम असेल आणि हे कुठं आहे? हे इंग्लंडमध्ये आहे. म्हणजे काय? संसद म्हणल ते कायदा, हम करे सो कायदा. संसद जे म्हणल ते अंतिम असेल, याला चॅलेंज केलं जाणार नाही. कोणत्या केसमध्ये? 1951 AK गोपालन केसमध्ये ज्यावेळी आर्टिकल 21 नॅरो अर्थ लावण्यात आला. मग आली मेनका गांधी केस.
मेनका गांधी केसमध्ये आर्टिकल 21 विस्तृत अर्थ लावण्यात आला, वाइडर इंटरप्रिटेशन करण्यात आलं. आता आर्टिकल 21 कसं काय म्हणतं पहा. नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. कोणत्याही व्यक्तीचा जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही. कोणत्याही व्यक्तीचा जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही, एक्सेप्ट, त्याला एक अपवाद आहे, एक्सेप्ट काय, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. म्हणजे त्यांनी वरचे तीन वाक्य जशाला तसे ठेवले, एक्सेप्ट प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. बट पण ही प्रोसिजर ही कशी असावी, बट दिस प्रोसिजर शुड बी जस्ट, फेअर, रिजनेबल आणि रॅशनल. म्हणजे पद्धत कशी असावी, योग्य असावी, न्याय असावी, वाजवी असावी, म्हणजेच काय, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. म्हणजे आता नवीन निकालानुसार काय झालं, नवीन निकालानुसार झालं बघा, म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या लाईफ आणि पर्सनल लिबर्टीला कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ दोघांच्याही मनमानी ॲक्शनपासून संरक्षण असेल. आत्तापर्यंत काय होतं, लोकांच्या लाईफ आणि पर्सनल लिबर्टीला फक्त कार्यकारी मंडळाच्या मनमानी ॲक्शनपासून संरक्षण होतं, पण या केसमध्ये मात्र आता काय झालं आहे, यांना लोकांच्या मनमानी, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ दोघांच्याही मनमानी ॲक्शनपासून संरक्षण उपलब्ध झालेलं आहे. म्हणजेच काय, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे काय, इथं न्यायालयीन सर्वोच्चता येते. म्हणजे दोन्हीचा काय असतो संघ, म्हणजेच काय, पार्लियामेंटरी सॉव्हरेनिटी आणि ज्युडिशियल सुप्रीमेसी यांचा काय आहे, संगम आहे. म्हणजे मग जर प्रश्न विचारला गेला भारतामध्ये प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आहे की भारतामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे, तर लक्षात घ्या, भारतामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ या दोन्ही गोष्टी आहेत. परत एकदा सांगतो, भारतामध्ये प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. राहील लक्षात, आर्टिकल 21 सगळ्यात महत्त्वाचं होतं, त्यावर खूप जास्त प्रश्न येऊ शकतात. आता आपण काय करूया, तुमचे प्रश्न घेऊया परत आपला पुढचा टॉपिक घेण्यासाठी. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. चेतना यांचा प्रश्न आहे की सर, MCQ तुम्ही घेणार त्यातले एक्झाममध्ये येतील का? बिलकुल नाही. ज्ञानदीप जेवढे सेमिनार घेतं किंवा जेवढे MCQ घेतं, या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने हे आम्ही बिलकुल क्लेम करत नाही की आम्ही जे घेतो तेच परीक्षेत येईल. आणि या प्रकारचा क्लेम तुम्हीसुद्धा विचारू नका. मित्रांनो, एक लक्षात घ्या, या सगळ्या सिरीजचा सिम्पल पर्पज हा आहे की तुम्हाला गोष्टी सोप्या कशा जाव्या, लास्ट मोमेंटला रिव्हिजन कसं करावं हे शिकवलं, यात नाही येईल, या नोट्समधून येईल अशी अपेक्षा जर तुम्ही करत असाल, तर असं होईल की एखाद्या दिवस तुम्ही प्रिलिम्स परीक्षा पासही व्हाल, पण मेन्स परीक्षा पास होणं रिलेटिव्हली खूप जास्त डिफिकल्ट आहे. म्हणून लक्षात घ्या, कोणत्याही रेडीमेड गोष्टीवर अवलंबून न राहता या मॅरेथॉन सिरीजचा आणि 20 तारखेपासून जी प्रश्नांची सिरीज सुरू होईल, यांचा मुख्य उद्देश हाच आहे की तुमच्या अभ्यासाला सोपं करणं, स्ट्रेस रिलीफ करणं, आणि तुम्हाला काही गोष्टी ज्या आमच्या अनुभवामधनं आलेल्या आहेत त्या अनुभवातल्या गोष्टी सांगणं, हे त्या ठिकाणी उद्देश आहे. कोणत्याही पद्धतीने हे क्लेम करणं उद्देश नाही आहे की आम्ही जे शिकवलं आहे त्यामधनंच येईल. येस, सायन्सचं सुद्धा मॅरेथॉन होईल. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे तत्व कुठून घेतलं अधीरा? हे तत्व आपण ब्रिटनमधनं घेतलेलं आहे, ब्रिटनकडनं. नाही, आर्टिकल 14 संसद सदस्यांना 105 प्रोटेक्शन आहे, तर त्यांना 2 वर्ष शिक्षा कशी झाली? 105 जे प्रोटेक्शन आहे ते सत्र सुरू असताना किंवा सभागृहात तुम्ही जे बोललाय त्याच्यामध्ये संरक्षण आहे, सभागृहाच्या बाहेरच्या वाक्यांसाठी संरक्षण नाही. सत्र सुरू नसताना तुम्ही जे काय भाषण कराल, तुम्ही जे काय बोलाल, त्यामध्ये संरक्षण नाही. सभागृहाचं सत्र सुरू असतानाचं ते संरक्षण आहे. हो, यूट्यूबला असतील MCQ. नाही, खूप जास्त डीपमध्ये नाही विचारलं जात.
बघा, फंडामेंटल राईटमध्ये बदल करण्यासाठी आपण नॉर्मली आर्टिकल 368 वापरतो, ड्यू प्रोसेस किंवा प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, असा त्या ठिकाणी प्रश्न नाही आहेत. बेसिकली याचा अर्थ काय आहे, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे संसद जे म्हणेल ते अंतिम. पण आपल्याकडे असं नाही आहे, आपण आपल्या संसदेला हवा तो कायदा करू देतो, हवा तो बदल करू देतो, त्यामध्ये आपण ऑब्जेक्शन घेत नाही. पण संसदेने केलेला बदल योग्य, न्याय्य, वाजवी आहे की नाही आपण तपासतो, म्हणजेच ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. आर्बिट्ररी एक्झिक्युटिव्ह ऍक्शन, आर्बिट्ररी लेजिस्लेटिव्ह ऍक्शन, सिंपल अर्थ आहे की मनमानी कायदेमंडळाचा कायदा किंवा मनमानी कार्यकारी मंडळाची ऍक्शन, म्हणजे मंत्र्यांनी घेतलेले मनमानी निर्णय किंवा संसदेने केलेले मनमानी कायदे, मनमानी. आर्बिट्ररी म्हणजे काय? मनमानी. हा, राष्ट्रपतींना आहे, राष्ट्रपतींना त्यांच्या खाजगी कामासाठी किंवा सरकारी कामासाठी राष्ट्रपतींनी कुठंही काहीही कसंही बोललं तरीसुद्धा राष्ट्रपती जोपर्यंत त्या पदावरती आहे तोपर्यंत राष्ट्रपतींना तुम्ही अटक करू शकत नाही. ठीक आहे, आणखीन काय तुम्हाला डाऊट, अडचण? ठीक आहे, आपण एक 2 मिनिटात सुरू करूया पाणी प्या. चला, इथपर्यंत काय होतं, इथपर्यंत आपण आर्टिकल 21 शिकलो, आता आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडं, ते आहे आर्टिकल 22. त्याच्या अगोदर आर्टिकल 21 हे आहे राईट टू एज्युकेशन बद्दल. राईट टू एज्युकेशन हा सुद्धा फंडामेंटल राईट आहे. फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. कोणतं एज्युकेशन? एलिमेंटरी एज्युकेशन. लक्षात घ्या, आयोग तुम्हाला हा शब्द टाकू शकतं, एलिमेंटरी एज्युकेशन, 6 ते 14 वर्ष वयोगटासाठी असणारं एलिमेंटरी एज्युकेशन, याबद्दल आयोग प्रश्न टाकू शकतं. हा फंडामेंटल 86वी घटना दुरुस्ती 2002 संविधानात टाकलेला आहे. प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क केलेला आहे 86वी घटना दुरुस्ती 2002. इथं 2 गोष्टी लक्षात घ्या, 86व्या घटना दुरुस्तीने आर्टिकल 21 कॅपिटल ए टाकून शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क केलेला आहे. आणि याबरोबरच आर्टिकल 86व्या घटना दुरुस्तीने फंडामेंटल ड्युटीजमध्ये सुद्धा 11वी फंडामेंटल ड्युटी ॲड केलेली आहे. आर्टिकल 22 आहे, हे आहे प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन. मनमानी अटकेच्या विरोधात असणारं संरक्षण आहे आर्टिकल 22 मधलं, प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन. हे काय म्हणतं पाहूया, आपण समजून घेऊया. पहा, अटक किंवा स्थानबद्ध केलेल्या व्यक्तीला काही महत्त्वाचे मूलभूत हक्क असतात. काय हक्क असतात? त्यामध्ये 2 प्रकारचं स्थानबद्धता आहे. एक आहे प्युनिटिव्ह डिटेन्शन, एक आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. प्युनिटिव्ह डिटेन्शन, एखाद्या व्यक्तीला खटला चालविल्यानंतर, त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा म्हणून जे जेलमध्ये ठेवलं जातं त्याला म्हणायचं प्युनिटिव्ह डिटेन्शन, त्याला म्हणायचं प्युनिटिव्ह डिटेन्शन. दुसरं आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. एखाद्या व्यक्तीने भविष्यामध्ये कोणत्याही चुकीच्या गोष्टी करू नये, सामाजिक शांततेला, सौहार्दतेला धोका पोचवू नये, यामुळे त्या ठिकाणी त्या व्यक्तीला आपण जे आगाऊ काळजी म्हणून जे त्याला आपण एखाद्या ठिकाणी स्थानबद्ध करून ठेवतो त्याला म्हणायचं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन.
प्युनिटिव डिटेन्शन शिक्षा म्हणून स्थानबद्ध करून ठेवणं, पनिशमेंट म्हणून आणि प्रिव्हेंटिव्ह सावधगिरी म्हणून त्याला डिटेन करून ठेवणं, याला म्हणायचं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. मग आता दोन भाग आहेत. सगळ्यात पहिला आहे ऑर्डिनरी लॉ, सर्वसाधारण कायदा. नॉर्मली काय आहे, आपल्याला पोलीस दिसले किंवा शेजाऱ्याच्या घरात पोलीस आले की आपल्याला मधून उकळ्या फुटतात, मग ह्याच्या पोरानं किंवा पोरीनं पुण्यात काहीतरी कांड केला असेल. आपण हा विचार करत नाही की त्यांना पोस्ट मिळाली असेल, पोलीस त्यांच्या चांगल्या व्हेरिफिकेशनसाठी आले असतील. चांगला पॉझिटिव्ह विचार आपण कधीही करतो, यामुळे आपण काय केलं आहे, आपण पोलिसांबद्दलचं आपलं मत नकारात्मक करून ठेवलेलं आहे. इथं बेसिक लक्षात घ्या, महत्त्वाचं काय आहे, एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याला का अटक केलेलं आहे याची कारणं तुम्ही त्याला कळवायला हवी, पहिला मुद्दा. मग कारणं कळविल्यानंतर त्याला स्वतःच्या वकिलाला कन्सल्ट करण्याचा अधिकार असेल, पुढचा मुद्दा. मग त्याला अटक केल्यानंतर 24 तासांच्या आत त्याला न्याय दंडाधिकाऱ्यासमोर हजर करणं बंधनकारक आहे. पण न्याय दंडाधिकाऱ्यासमोर हजर करत असताना प्रवासाचा वेळ काउंट केला जाणार नाही. नाहीतर दिल्लीवरनं आपण एखाद्याला फ्लाईटनं सुरू केलं आणि धुळ्याला येईपर्यंत 24 झाले की तो म्हणाल 24 तास झाले, तुम्ही आता मला सोडा आणि लगेच तो तिथून उतरून जाईल, असं नाही. लक्षात घ्या, 24 तास काउंट करत असताना त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने प्रवासाचा वेळ काउंट केला जाणार नाही. आणि जर त्याच्याविरुद्ध समाधानकारक कारणं नसतील तर त्याला 24 तासानंतर मुक्त केलं जावं. हे कशाबद्दल आहे, हे ऑर्डिनरी सर्वसाधारण कायद्याबद्दल आहे. आता प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, एखाद्या व्यक्तीने भविष्यात काहीतरी गुन्हा करू नये किंवा भविष्यात काहीतरी गडबड करून सोशल पीस अफेक्ट करू नये म्हणून आपण एखाद्या व्यक्तीला जे स्थानबद्ध करून ठेवतो त्याला म्हणायचं प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. मग इथं महत्त्वाचं काय, इथलचे मुद्दे लक्षात ठेवा. पहा, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता, कोणत्याही व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता 3 महिन्यांपेक्षा जास्त असता कामा नये. कोणत्याही व्यक्तीची प्रतिबंधात्मक स्थानबद्धता 3 महिन्यांपेक्षा जास्त असता कामा नये. मग जर तुम्हाला त्या व्यक्तीला 3 महिन्यांपेक्षा जास्त स्थानबद्ध ठेवायचं असेल तर यासाठी सल्लागारी मंडळाची परवानगी लागेल, ज्याचे अध्यक्ष कोण असतील, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता केल्यानंतर त्याला कारणे कळवावी, पण जर त्याला कारणे कळवल्यामुळे सामाजिक हित भंग पावत असेल, देशाची एकता एकात्मता भंग पावत असेल तर त्याला कारणं सांगितली जाणार नाहीत. सोबतच त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधी द्यावी, पण ही बाजू मांडल्यामुळे सुद्धा जर त्या पर्टिक्युलर ठिकाणी एकता एकात्मता शांतता जर भंग पावत असेल तर त्याला काही काळ स्वतःची बाजू मांडू दिली जात नाही. कशामध्ये, प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेमध्ये. आता पहिलं काय झालं, पहिलं झालं सर्वसाधारण कायद्याबाबत, दुसरं झालं प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेबाबत, तिसरं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, या आर्टिकल 22 अंडर संसदेला काय काय अधिकार आहेत. तर 22 अंतर्गत संसद कोणकोणत्या परिस्थितीमध्ये सल्लागारी मंडळाच्या परवानगीशिवाय, ॲडवायझरी बोर्डच्या परवानगीशिवाय तुम्ही 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी एखाद्याला अरेस्ट करून ठेवू शकता, हे कोण ठरवतं, सल्लागारी मंडळ ठरवतं. त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हे कोण ठरवतं, संसद ठरवतं. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचा जास्तीत जास्त कालावधी किती असेल हे कोण ठरवतं, संसद ठरवतं. आणि काय प्रोसेस फॉलो करावी हे सुद्धा कोण ठरवतं, संसद ठरवतं. लक्षात घ्या, संसदेला या बाबतीत एवढे सगळे अधिकार आहेत. मग 44व्या घटनादुरुस्तीने एक महत्त्वाची गोष्ट केलेली आहे, 44व्या घटनादुरुस्तीने या प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा कालावधी 3 महिन्यांवरनं कमी करून 2 महिन्यांवरती आणला आहे. 3 महिन्यांवरनं कमी करून 2 महिन्यांवरती आणला आहे, मात्र याची अंमलबजावणी झालेली नाही. याला मी स्टार मार्क करून ठेवतो, यावर प्रश्न असतो. लक्षात घ्या, प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा कालावधी 44व्या घटनादुरुस्तीने 3 महिन्यांवरनं कमी करून 2 महिन्यांवरती आणलेला आहे, मात्र आणखीनही याची अंमलबजावणी झालेली नाही. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हा जो विषय आहे हा संघ सूची, युनियन लिस्ट आणि समवर्ती सूची दोन्हीमध्ये सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जगभरामध्ये केवळ भारत हा एकमेव देश आहे ज्यामध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता हा घटनेचा अविभाज्य भाग आहे. शेवटचा पॉईंट आहे, त्याला मी स्टार मार्क केले, लक्षात घ्या, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता घटनेचा अविभाज्य भाग असणारा भारत हा जगातील एकमेव देशांपैकी, मोजक्या देशांपैकी एक देश आहे. आर्टिकल 23 आणि 24. सो आपण काय काय पाहितलं, आर्टिकल
20, 21, 22. 20 मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ कशाला ॲप्लिकेबल नाही आहे, हे फक्त फौजदारी गुन्ह्यांना ॲप्लिकेबल आहे. मात्र नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ हे दिवाणी गुन्हे आणि टॅक्सेशन गुन्ह्यांना लागू नाही. नो डबल जिओपार्डी, एकाच गुन्ह्यासाठी तुम्हाला एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा होणार नाही. नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या विरुद्ध दिलेली साक्ष जर न्यायदंडाधिकाऱ्यासमोर नाकारली तर त्या केसमध्ये त्याला तिथं शिक्षा होणार नाही. आर्टिकल 21, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. आर्टिकल 22, मनमानी अटकेच्या विरोधात असणारं संरक्षण. मग आर्टिकल 22 मध्ये आपण काय तीन गोष्टी पाहितल्या, सर्वसाधारण कायदा, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता 3 महिने, 3 महिन्यांच्या वर हवे असेल तर ॲडवायझरी बोर्डची परवानगी. ॲडवायझरी बोर्डचे हेड कोण असतात, ॲडवायझरी बोर्डचे हेड असतात हायकोर्टचे न्यायाधीश. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संसदेला असणारे अधिकार आणि 44वी घटनादुरुस्ती. 44व्या घटनादुरुस्तीने प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा कालावधी 3 महिन्यावरनं 2 महिन्यावर आणलेला आहे, मात्र त्याची आणखीनही अंमलबजावणी झालेली नाही. प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बीइंग अँड फोर्स लेबर. फोर्स लेबर काय म्हणजे बंधुआ मजुरी, कोणत्याही प्रकारची पगार न देता जबरदस्ती काम करून घेणं, याला फोर्स लेबर असं म्हणतात. मानवी व्यापार, वेट बिगारी, सक्तीची मजुरी यांना प्रतिबंध करणं, देवदासी प्रथांना प्रतिबंध करणं, हा हक्क नागरिक व गैरनागरिक दोघांनाही उपलब्ध आहे. या तरतुदींचं कोणत्याही प्रकारचं उल्लंघन हा शिक्षापात्र अपराध आहे. आर्टिकल 23, बेसिकली आर्टिकल 23 मध्ये खूप सगळे एक्झाम्पल्स आहेत, खूप सगळ्या केस स्टडीज आहेत, पण या केस स्टडीज इथं सांगणं योग्य नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस त्या रेकॉर्डेड बॅचला जाल ॲपवरती, तुम्हाला त्या ठिकाणी त्या सगळ्याच्या सगळ्या केस स्टडीज लक्षात येतील, कोणत्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत त्या. त्यानंतर इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ऑफ ॲक्ट 1956, हे काही कायदे आहेत जे कायदे आर्टिकल 23 प्रोटेक्शन देतात. बॉन्डेड लेबर सिस्टीम 1976, मिनिमम वेजेस ॲक्ट 48, कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट 70, इक्वल रिम्युनरेशन ॲक्ट 76. राज्य संस्था तुमच्यावरती प्रयोजनार्थ अनिवार्य सेवा लावू शकते. लक्षात घ्या, कोणतीही पगार न देता देशहितासाठी राज्य संस्था तुमच्यावरती अनिवार्य कंपल्सरी सेवा लावू शकते, ते तुमच्यावरती बंधनकारक असेल. आर्टिकल 24, प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन इन हजार्डस लेबर्स. चाइल्ड लेबरचा कायदा 1986 आहे. दुसरा महत्त्वाचा कायदा कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट 2005, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट 2007 आलेला आहे. 2006 सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट होतं ज्यामध्ये 14 वर्षाखालील मुलांना काही कामांमध्ये प्रतिबंध करण्यात आला होता. 2016 14 वर्षाखालील मुलांना सगळ्या कामांमध्ये प्रतिबंध करण्यात आलेला आहे. 2006 काही कामांमध्ये करण्यात आला होता, 2016 मात्र सगळ्याच्या सगळ्या कामांमध्ये प्रतिबंध केलेला आहे. 6 कामं लक्षात घ्या, घरगुती काम, ढाबा, रेस्टॉरंट, हॉटेल, शॉप, कारखाने, रिसॉर्ट, स्पा आणि चहाचं दुकान. आता पुढचं आर्टिकल 25, 26, 27, 28, 29, 30. आता हे जे 6 आहेत, 6 आपल्याला सिक्वेन्सनं लक्षात ठेवायचे आहेत. 25, 26, 27, 28, 29, 30. सोपी कलम आहेत, 25, 26, 27, 28, 29, 30. बघा, 25 कशाबद्दल आहे, 25 आहे वैयक्तिक धर्मस्वातंत्र्याबद्दल. लक्षात घ्या, 25 कोणाबद्दल आहे, हे आहे वैयक्तिक धर्मस्वातंत्र्य. 26 आहे सामूहिक धर्मस्वातंत्र्य. 27 आहे पैसा. 28 आहे सूचना, धार्मिक सूचना. 29 हे अल्पसंख्याक व बहुसंख्याक दोघांनाही लागू होतं. 30 मात्र फक्त अल्पसंख्याकांनाच लागू होतं. 30 मात्र फक्त अल्पसंख्याकांना. सो या 6 सेट लक्षात ठेवा. 25 वैयक्तिक धर्मस्वातंत्र्य, 26 सामूहिक धर्मस्वातंत्र्य, 27 पैसा, 28 सूचना, 29 अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक, 30 मात्र फक्त अल्पसंख्याकांना लागू होतं. हे कलम काय म्हणतं लक्षात घेऊया. पहा, आर्टिकल 25 काय म्हणतं, प्रत्येक व्यक्तीला धर्माबाबतचा सदसद विवेकबुद्धीचा, त्यानंतर
मुक्त प्रकटीकरणाचा, आचरणाचा व प्रचाराचा अधिकार असेल. याला इंग्लिशमध्ये आपण शब्द काय वापरतो, प्रत्येक व्यक्तीला धर्मावर फ्रीडम ऑफ कन्सायन्स असेल, त्यानंतर प्रोफेस असेल, प्रॅक्टिस असेल आचरण, आणि प्रोपोगेट असेल. पहा, फ्रीडम ऑफ कन्सायन्स, प्रोफेस, प्रॅक्टिस, प्रोपोगेट. सदसद विवेक बुद्धी, धर्माचं प्रकटीकरण करणं, आचरण करणं व प्रचार करणं, हे चार शब्द मी इथं सांगितलेत. कन्सायन्स, कन्सायन्स म्हणजे काय, तुमचा आतला आवाज. प्रत्येक व्यक्तीला धर्माबाबत स्वतःचा आतला आवाज ऐकण्याचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं देवासोबतचं रिलेशनशिप स्वतःच्या सोयीने मोल्ड करण्याचा, चेंज करण्याचा, बदलविण्याचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं देवासोबतचं रिलेशनशिप मोल्ड करण्याचा अधिकार आहे. याला म्हणायचं फ्रीडम ऑफ कन्सायन्स. पहिला पॉईंट काय आहे, फ्रीडम ऑफ कन्सायन्स. दुसरं आहे, कन्सायन्सचा अर्थच काय होतो, की तुम्ही तुमच्या सोयीने, आतल्या मनांच्या पद्धतीने तुम्ही तुमचा धर्म ठरवू शकता, देवासोबत तुमचं रिलेशनशिप मोल्ड करू शकता. तुम्ही आता ऑब्झर्व करता की आजकाल खूप सगळ्या मूवीजमध्ये ओह माय फ्रेंड गणेशा, तुम्ही गणपतीला मित्र म्हणून मूवीज काढताय. मध्ययुगीन काळामध्ये अलाउड नव्हतं, म्हणजे तुम्ही देवाला मित्र कसं काय म्हणू शकता, हे तुम्हाला अलाउड कसं आहे, सो हे अलाउड नव्हतं. सो याला म्हणायचं फ्रीडम ऑफ कन्सायन्स. फ्रीडम ऑफ प्रोफेस, तुम्हाला तुमचा स्वतःचा धर्म प्रकटीकरण करण्याचा, स्वतःचा धर्म सांगण्याचा पूर्ण अधिकार आहे. फ्रीडम ऑफ प्रोफेस. तिसरे प्रॅक्टिस, तुम्हाला स्वतःचा धर्म आपण आपल्या पद्धतीने आचरणात आणण्याचा व तुमचा धर्म प्रसार करण्याचा अधिकार आहे. फक्त तुम्ही तुमच्या धर्माचा प्रसार करत असताना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची भीती दाखवता कामा नये किंवा कोणत्याही प्रकारचं आमिष दाखवता कामा नये. तुम्ही जर भीती दाखवली किंवा आमिष दाखवलं तर ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी फ्रीडम ऑफ कन्सायन्स हे या ठिकाणी भंग पावतं. फ्रीडम ऑफ कन्सायन्स या ठिकाणी भंग पावतं. हे जे मी आत्ता तुम्हाला सांगितले हे या ठिकाणी येतं. आर्टिकल 26, फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स. थोडक्यात काय आहे, धर्मसंस्था स्थापन करण्याचा अधिकार व या धर्मसंस्थेने सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य या बाबतीत अधीन राहून त्यांनी हे सगळं करावं. सो बेसिकली प्रत्येक धर्मसंस्थेला संपत्ती घेण्याचा, ती संपत्ती मॅनेज करण्याचा, धर्मसंस्था स्थापण्याचा, त्याच्या अंतर्गत काम करण्याचा पूर्णच्या पूर्ण अधिकार आहे. धर्मसंस्थेला स्वतःच्या धार्मिक बाबीचं प्रशासन करण्याचा पूर्ण अधिकार आहे आर्टिकल 26. सो आर्टिकल 25 वैयक्तिक धर्मस्वातंत्र्याबाबत बोलतं, आर्टिकल 26 हे सामूहिक धर्मस्वातंत्र्याबद्दल बोलतं. 25 आणि 26 झालं. कोणते कोणते अधिकार आहेत, धर्मसंस्था स्थापण्याचा, प्रशासन पाहण्याचा, मालमत्ता घेण्याचा, मालमत्तेचं प्रशासन करण्याचा. कलेक्टिव्ह फ्रीडम ऑफ रिलिजन आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही धर्मसंस्थेला धर्मसंस्था म्हणून मान्यता मिळण्यासाठी 3 अटींची पूर्तता व्हायला हवी. हे लक्षात ठेवा, हे थोडंसं ऑफबीट जाऊ शकतं. कोणत्याही धर्मसंस्थेला धर्मसंस्था म्हणून मान्यता मिळण्यासाठी 3 अटींची पूर्तता व्हायला हवी. पहिली अट आहे, ते धर्मसंस्था ही लोकसमूह असावा. काय असावा, लोकसमूह असावा ज्यांची स्वतःची एक विश्वासाची पद्धत आहे. काय असावा, लोकसमूह असावा ज्यांची एक विश्वासाची पद्धत आहे, त्यांची एक सामूहिक संघटना असावी, कॉमन ऑर्गनायझेशन असावं, आणि यांना वेगळ्या नावाने ओळख असावी. वेगळं नाव असावं, सामूहिक संघटना असावी, लोकसमूह असावा, एक विश्वासाची पद्धत असावी. जर असं असेल तर त्या लोकांच्या समूहाला आपण धर्मसंघटना म्हणून मान्यता देऊ शकतो. फ्रीडम फ्रॉम टॅक्सेशन फॉर प्रमोशन ऑफ अ पर्टिक्युलर रिजन. एखाद्या विशिष्ट धर्माच्या प्रमोशनसाठी, संवर्धनासाठी राज्य संस्था किंवा कोणताही खाजगी व्यक्ती तुमच्याकडनं कोणत्याही पद्धतीने पैसे गोळा करू शकत नाही किंवा तुमच्याकडनं कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी फंड किंवा कर घेऊ शकत नाही. आर्टिकल 27 म्हणून इथं काय म्हणलंय मी, टॅक्सेशन किंवा पैसे. आर्टिकल 30, फ्रीडम फ्रॉम अटेंडिंग रिलिजियस इन्स्ट्रक्शन. तुम्हाला कोणत्याही सरकारने मॅनेज केलेल्या संस्थांमध्ये रिलिजियस इन्स्ट्रक्शन अटेंड करण्यावरून कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं रिलिजियस इन्स्ट्रक्शन अटेंड करण्याला तुम्ही नकार देऊ शकता. मग या ठिकाणी 4 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे, जी संस्था कम्प्लिटली सरकारने मेंटेन केलेली आहे, जी संस्था कम्प्लिटली सरकारने मेंटेन केलेली आहे त्या ठिकाणी
कोणतंही रिलिजियस इन्स्ट्रक्शन दिलं जाणार नाही, आणि जर समजा रिलिजियस इन्स्ट्रक्शन दिलं तर ते अटेंड करण्यावर तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. जी संस्था राज्य संस्थेने ॲडमिनिस्टर्ड केलेली आहे पण एखाद्या ट्रस्टच्या अंडर्स इस्टॅब्लिश झाली असेल त्या ठिकाणी तुम्ही व्हॉलंटरीली ठरवू शकता. एंडोमेंट ऑफ ट्रस्ट ज्याला राज्य संस्थेने मान्यता दिलेली आहे यामध्ये तुम्ही व्हॉलंटरीली जाऊ शकता, आणि जी राज्य संस्थेने मदत मिळत आहे त्यांच्यावरसुद्धा व्हॉलंटरीली जाऊ शकता. फक्त कम्प्लिटली राज्य संस्थेने मेंटेन केलेल्या संस्थेवर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने रिलिजियस इन्स्ट्रक्शन अटेंड करा हे कुणीही कंपल्शन करू शकत नाही. आर्टिकल 29 आणि 30 कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. आर्टिकल 29 काय म्हणतं, याची सुरुवातच होती एनी सेक्शन म्हणून म्हणलं. आर्टिकल 29 फक्त अल्पसंख्याकांबद्दल नाही बोलत, आर्टिकल 29 हे अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक दोघांबद्दल सुद्धा बोलतं. त्यामुळे आर्टिकल 29 काय म्हणतं, एनी सेक्शन ऑफ सिटीजन रिसायडिंग इन एनी पार्ट ऑफ इंडिया, भारतातील कोणत्याही भागात राहणाऱ्या, हॅव्हिंग डिस्टिंक्ट लँग भाषा स्क्रिप्ट लिपी संस्कृती जपण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असणार आहे. सो याचा अर्थ काय, भारतातील कोणत्याही भागामध्ये राहणाऱ्या कोणत्याही नागरिकांच्या गटाला स्वतःची भाषा, स्वतःची लिपी, स्वतःची संस्कृती व स्वतःच्या जगण्याच्या पद्धती जपण्याचा, कंजर्व करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यामुळे आर्टिकल 29 हे मायनॉरिटी अल्पसंख्याक व बहुसंख्याक दोघांनाही लागू होतं. लक्षात ठेवा, आर्टिकल 29 हे अल्पसंख्याक व बहुसंख्याक या दोनही गटांना लागू होतं, अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक. कोणत्याही नागरिक गटाला स्वतःची वेगळी भाषा लिपी व संस्कृती जतन करण्याचा हक्क आहे. राज्य संस्थेकडून निधी प्राप्त कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये सर्व नागरिकांना धर्म वंश भाषा यावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. लक्षात घ्या, आर्टिकल 29 दोन प्रकारच्या मायनॉरिटीबद्दल बोललं जातं. एक आहे रिलिजियस मायनॉरिटी, धार्मिक अल्पसंख्याक, दुसरं आहे भाषिक अल्पसंख्याक. सो लक्षात घ्या, आपल्या संविधान फक्त दोन प्रकारच्या अल्पसंख्याकांना मान्यता देतं, एक आहे भाषिक अल्पसंख्याक, दुसरं आहे धार्मिक अल्पसंख्याक. आर्टिकल 30 अल्पसंख्याक वर्गांचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा अधिकार अल्पसंख्याकांचा. सो यामध्ये अल्पसंख्याक वर्गांना 3 हक्क प्रदान केले जातात. धार्मिक भाषिक अल्पसंख्याकांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था, मी धार्मिक संस्था बोलत नाही आहे, 30 कशाबद्दल आहे, शैक्षणिक संस्था, शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचा प्रशासनाचा अधिकार आहे. राज्य संस्था यामध्ये भेदभाव करणार नाही. यामध्ये हे केवळ अल्पसंख्याकांना धार्मिक व भाषिक उपलब्ध आहे. हे कलम फक्त रिलिजियस आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीला आहे, इतरांना नाही. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचे 3 प्रकार पडतात, पण तुम्हाला नॉर्मली हे कोणते 3 प्रकार आहेत यावर प्रश्न विचारला जाणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आर्टिकल 32. आर्टिकल 32 काय आहे, घटनात्मक उपायांचा अधिकार, घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार. आर्टिकल 32 याच्यावर नक्की प्रश्न असतो. लक्षात घ्या, आर्टिकल 32 काय म्हणतं, परत एकदा रिपीट सांगतो. नॉर्मली आपण हे अंडरस्टँड केलेलं आहे की सुप्रीम कोर्ट इज प्रायमरीली अ कोर्ट ऑफ अपील. म्हणजे जर तुम्हाला सुप्रीम कोर्टात जायचं असेल तर अपिलामार्फतच जावं लागतं. पण आर्टिकल 32 म्हणतं की जर फंडामेंटल राईट भंग झाला तर कोणत्याही अपिलामार्फत न जाता तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. यामुळे काय, आर्टिकल 32 तुम्हाला सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा फंडामेंटल अधिकार देतं. सुप्रीम कोर्टमध्ये जाणं हा सुद्धा फंडामेंटल अधिकार आहे. सुप्रीम कोर्टमध्ये जाणं हा सुद्धा तुमचा काय आहे, फंडामेंटल राईट आहे. मग काय म्हणतं, महत्त्वाची गोष्ट, आर्टिकल 32 फंडामेंटल राईटच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. पहिला मुद्दा, आर्टिकल 32 फंडामेंटल राईट्सला काय करतात, खरे करतात, यांना यांच्या ओरिजिनल पोझिशनला आणतात. हे असं आर्टिकल आहे ज्याच्या विना घटना व्यर्थ ठरेल. हे आर्टिकल म्हणजे घटनेचा खरा आत्मा व त्याचं खरं हृदय आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, तुमच्या संविधानातील खूप सगळ्या भागांपैकी आर्टिकल 32 एकमेव गोष्ट आहे ज्याला दोन गोष्टींसोबत कम्पेअर केलेला आहे. आर्टिकल 32ला संविधानाचा आत्मा आणि संविधानाचं हृदय या दोन्ही नावांनी ओळखलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आर्टिकल 32 हे संविधानाचा आत्मा आणि संविधानाचं हृदय या दोन्ही गोष्टी आहे. मग सुप्रीम कोर्टकडे जाण्याचा तुमचा अधिकार कसा आहे, मूलभूत आहे. तुम्ही फंडामेंटल राईटच्या प्रोटेक्शनसाठी सुप्रीम कोर्टकडे गेलात तर सुप्रीम कोर्ट तुम्हाला तिथं येणं नाकारू शकत नाही.
तुम्ही सुप्रीम कोर्टकडे गेल्यानंतर तुमच्या फंडामेंटल राईटच्या प्रोटेक्शनसाठी सुप्रीम कोर्ट काय करतं, रिट्स इश्यू करतं. काय करतं? रिट्स इश्यू करतं. मग महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जय भीम पिक्चर बघितला असेल बघा, तर जय भीम पिक्चरमध्ये सुद्धा सूर्याचा तो सेम आहे की ज्यामध्ये ते हिबस कॉर्पसची रिट इश्यू करतात. ते दोघंजणं गायब झालेले असतात आणि त्या दोघांना पोलीस म्हणतात आम्ही अरेस्ट केलंय, मग अरेस्ट करून त्यांना कुठं ठेवलंय, काय ठेवलंय, त्यांना आमच्यासमोर हजर करा असं हायकोर्ट त्यांना स्वतः सांगतं. याला आपण रिट असं म्हणतो. तुमचा फंडामेंटल राईट भंग झाल्यानंतर जेव्हा तुम्ही सुप्रीम कोर्टकडे जाता त्यावेळी त्या फंडामेंटल राईटच्या संरक्षणासाठी सुप्रीम कोर्ट रिट इश्यू करतं, ज्याला आपण मराठीमध्ये प्राधिलेख असं म्हणतो. मग नॉर्मली आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्ट, आर्टिकल 226 नुसार हायकोर्ट हे रिट इश्यू करू शकतात. पण इथे एक महत्त्वाची बाब आहे, संसद पार्लमेंट ही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कोर्टाला रिट इश्यू करण्याचा अधिकार देऊ शकते कायद्यामार्फत. राहील लक्षात. सो ही सगळ्यात महत्त्वाची बीट आहे. नॉर्मली रिट इश्यू करण्याचा अधिकार 32 नुसार सुप्रीम कोर्टला आहे, 226 नुसार हायकोर्टला आहे, मात्र संसद कायदा करून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट या दोघांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कोर्टाला रिट इश्यू करण्याचा अधिकार देऊ शकतं. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात सर्वोच्च न्यायालयाकडे जाण्याचा तुमचा अधिकार काढून घेतला जाऊ शकतो. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात सुप्रीम कोर्टकडे जाण्याचा तुमचा अधिकार काढून घेतला जाऊ शकतो. अपवाद आहे आर्टिकल 20 आणि 21. 20 आणि 21 साठी मध्ये मात्र तुम्ही सुप्रीम कोर्टकडे कधीही जाऊ शकता, आणीबाणी लागू केलेली असो अथवा नसो. रिट इश्यू करण्याचा सुप्रीम कोर्टचा अधिकार ओरिजिनल आहे. याचा अर्थ काय? तुम्हाला यासाठी अपिलामार्फत जायची गरज नाहीये. हे सुप्रीम कोर्टचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे. तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टकडे जाऊ शकता, मात्र हा सुप्रीम कोर्टचा एक्सक्लुझिव्ह अधिकार नाहीये. तर हा अधिकार सुप्रीम कोर्टने हायकोर्ट सोबत वापरायचा असतो. याचा अर्थ काय? फक्त सुप्रीम कोर्टच रिट इश्यू करू शकत नाही, तर हायकोर्ट सुद्धा रिट इश्यू करू शकतं. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दोघं जणही रिट इश्यू करू शकतात. हा फरक आहे, डिफरन्स लक्षात घ्या. सुप्रीम कोर्ट आर्टिकल 32 नुसार रिट इश्यू करतं, हायकोर्ट आर्टिकल 226 नुसार. आता डिफरन्स लक्षात घ्या, सुप्रीम कोर्ट फक्त फंडामेंटल राईटसाठी रिट इश्यू करू शकतं, हायकोर्ट मात्र फंडामेंटल राईट आणि इतर हक्कांसाठी सुद्धा रिट इश्यू करू शकतं. हे महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्ट फक्त आणि फक्त फंडामेंटल राईटसाठीच रिट इश्यू करू शकतं, हायकोर्ट मात्र फंडामेंटल राईट आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी रिट इश्यू करू शकतं. सुप्रीम कोर्ट रिट इश्यू करायला नकार देऊ शकत नाही, कारण आर्टिकल 32 हा फंडामेंटल राईट आहे. यामुळे सुप्रीम कोर्ट डिफेंडरसुद्धा आहे आणि गॅरंटरसुद्धा आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टकडे गेलात की तुमची केस त्यांना ॲक्सेप्ट करावीच लागते, हे त्यांच्यावरती कंपल्शन आहे. हायकोर्ट मात्र रिट इश्यू करायला नकार देऊ शकतं. यामुळे हायकोर्ट काय आहे? हायकोर्ट फक्त डिफेंडर आहे, गॅरंटर नाही. लक्षात घ्या, हायकोर्ट फंडामेंटल राईटचं गॅरंटर नाही. सुप्रीम कोर्टने इश्यू केलेली रिट संपूर्ण भारतामध्ये लागू असेल, हायकोर्टची रिट मात्र फक्त ज्या राज्यात हायकोर्टचं हेडक्वार्टर आहे तितपुरतीच मर्यादित असेल. इतर कोणत्याही ठिकाणी हायकोर्टची रिट लागू असणार नाही. मग कोणकोणत्या रिट इश्यू केल्या जाऊ शकतात? सगळ्यात पहिली रिट आहे ती आहे हिबस कॉर्पस. हिबस कॉर्पस टू हॅव दी बॉडी ही लॅटिन भाषेतील संकल्पना आहे. जर एखाद्या व्यक्तीला कुणी अटक करून ठेवलं असेल, जेलमध्ये ठेवलं असेल किंवा कुठेतरी किडनॅप करून ठेवलं असेल, तर त्या व्यक्तीच्या वतीने जर कुणीही कंप्लेंट केली तर सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी केस टाकू शकतं आणि तुम्ही त्या ठिकाणी केस टाकू शकता. सुप्रीम कोर्ट मग टू हॅव दी बॉडी हिबस कॉर्पस नावाची रिट इश्यू करू शकतं. हिबस कॉर्पस पब्लिक ऑथॉरिटी किंवा खाजगी व्यक्ती दोघांच्याही विरोधात इश्यू केलं जाऊ शकतं. दुसरं आहे मँडॅमस. मँडॅमस वी कमांड. एखादी सरकारी ऑथॉरिटी आहे आणि या सरकारी ऑथॉरिटीने काम न केल्यामुळे तुमचे फंडामेंटल राईट भंग पावतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही महानगरपालिका क्षेत्रात राहता आणि या क्षेत्रामध्ये राहत असताना त्या ठिकाणी सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य पसरलं, त्या कचऱ्याच्या पेट्या उचलल्या जात नाही आहेत आणि यामुळे दुर्गंधी पसरली, तुम्ही आजारी पडताय. आजारी पडल्यामुळे तुमचा राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी धोक्यात आला आहे. तर अशावेळी जर तुम्ही कोर्टात गेलात तर त्या ठिकाणी कोर्ट मँडॅमस वी कमांड यू, आम्ही तुम्हाला आदेश देतोय,
या प्रकारची रीट इश्यू करू शकतात. आम्ही आदेश देतोय या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर काम करा, अन्यथा तुमच्या विरुद्ध आम्ही कारवाई करू. मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणाऱ्याला काही कृती करण्यासाठी न्यायालयामार्फत आदेश दिला जातो. सरकारी संस्थेच्या विरोधात दिला जाऊ शकतो, फक्त मँडॅमस कोणाच्या विरुद्ध नाही, खाजगी व्यक्तीच्या विरुद्ध नाही, राष्ट्रपती राज्यपालांच्या विरुद्ध नाही, किंवा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या विरोधात सुद्धा मँडॅमस इश्यू केला जाऊ शकत नाही. मँडॅमसचं प्लेन म्हणणं आहे, तुम्ही तुमचं काम करत नाही आहेत, तुम्ही काम न केल्यामुळे या ठिकाणी फंडामेंटल राईट भंग होत आहेत, सो आम्ही तुमच्या विरुद्ध मँडॅमस नावाची रीट इश्यू करतोय, तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी काम करा, तरच गोष्टी सोप्या असतील. प्रोहिबिशन, समजा काय झालं, प्रोहिबिशन समजा काय झालं, लोअर कोर्टने एखादी केस स्वतःकडे घेतली, ते त्यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येत नाही, आणि ती पर्टिक्युलर केस त्यांनी स्वतःकडे घेतल्यामुळे त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की या ठिकाणी माझा फंडामेंटल राईट भंग पावतो, आणि त्या व्यक्तीने त्या ठिकाणी कंप्लेंट केली, तर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट त्या लोअर कोर्टला कंप्लेंट करू शकतं किंवा त्यांना म्हणू शकतं की वी प्रोहिबिट यू, आम्ही तुम्हाला निषिद्ध करत आहोत की ही केस तुम्ही तुमच्याकडे घेऊ नका, ही केस तुम्ही तुमच्याकडे घेतल्यामुळे या ठिकाणी फंडामेंटल राईट भंग पावत आहे, तर ही केस तुम्ही तुमच्याकडे घेऊ नका. सो याला प्रिव्हेंटिव्ह रीट सुद्धा म्हणायचं. इथं लक्षात घ्या, प्रोहिबिशन वरिष्ठ न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या विरुद्धात दिलेले आदेश आहेत. हे न्यायिक आस्थापना अर्धन्यायिक आस्थापनांच्या विरुद्ध वापरलं जाऊ शकतं, फक्त प्रशासकीय खाजगी आणि कायदे मंडळाच्या विरोधात तुम्ही प्रोहिबिशन वापरू शकत नाही. प्रशासकीय खाजगी आणि कायदे मंडळाच्या विरोधात तुम्ही वापरू शकत नाही. सर्टिओरारी प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह दोन्ही आहे. यामध्ये काय असतं की एक तर तुम्ही तुमच्याकडं ही केस घेऊ नका, यामुळे फंडामेंटल राईट भंग पावतोय, आणि जर समजा तुम्ही ही केस घेऊन यावर निकाल देण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या सगळ्या निकालांना आम्ही काय करू, रद्द करून टाकू, असं सर्टिओरारी म्हणते. शब्दशः अर्थ असा होतो की प्रमाणित करण्यात येते की वरच्या न्यायालयाचं खालच्या न्यायालयाने दिलेला आदेश आहे. मनाई करणे प्लस रद्द करणे, सो हे कसं आहे हे लक्षात घ्या, हे प्रिव्हेंटिव्हसुद्धा आहे आणि हे क्युरेटिव्हसुद्धा आहे. प्रिव्हेंटिव्हसुद्धा आहे व हे क्युरेटिव्हसुद्धा आहे. न्यायिक संस्थांच्या विरोधात, अर्धन्यायिक संस्थांच्या विरोधात, व 1991 पासून, वर्ष लक्षात ठेवा, 1991 पासून प्रशासकीय आस्थापनांच्या विरोधात सुद्धा इश्यू केलं जाऊ शकतं. 1991 पासून प्रशासकीय आस्थापनांच्या विरोधात सुद्धा इश्यू केलं जाऊ शकतं. क्यू वॉरंटो, क्यू वॉरंटोमध्ये काय असतं, समजा एखादं गव्हर्नमेंट ऑफिस आहे आणि माझं म्हणणं आहे की मीच त्या गव्हर्नमेंट ऑफिसला एलिजिबल आहे, आणि जो व्यक्ती त्या ऑफिसमध्ये बसलेला आहे त्याने इलिगली ते ऑफिस ऑक्युपाय केलेलं आहे, मी याच्याविरुद्ध कोर्टात गेलो, मग कोर्ट त्या ऑफिसच्या विरोधात एक रीट इश्यू करतो. क्यू वॉरंटो याचा अर्थ होतो बाय व्हॉट वॉरंट, वॉरंट शब्दाचा अर्थ होतो ऑथॉरिटी, बाय व्हॉट ऑथॉरिटी, तुम्ही कोणत्या ऑथॉरिटीने हे ऑफिस ऑक्युपाय केलेलं आहे हे आम्हाला तुम्ही काय करा, सिद्ध करा. तुम्ही कोणत्या अधिकाराने ऑफिसला बसल्यात हे आम्हाला सिद्ध करा. जर आम्हाला हे पटलं की तुम्ही या ऑथॉरिटीने बसलेला आहात तर आम्ही तुम्हाला ऑफिसला बसू देऊ, अन्यथा या व्यक्तीचा क्लेम आहे की ऑफिस त्याला मिळायला हवं, आम्ही ते ऑफिस त्याला देऊ. याला म्हणायचं क्यो वॉरंटो, बाय व्हॉट वॉरंट ऑर बाय व्हॉट ऑथॉरिटी. न्यायालय एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध हा प्राधिलेख काढून त्यास संबंधित सार्वजनिक अधिकार पदावर राहण्याचा कोणता अधिकार आहे अशी विचारणा करू शकतं. म्हणजे तुम्ही कोणत्या अधिकाराने त्या ऑफिसला बसलेला आहात हे तुम्ही सिद्ध करा. मंत्रीपद खाजगी कार्यालयांच्या बाबतीत हा काढता येणार नाही. थोडक्यात काय आहे, तर याच्या अंडर आपण लिगॅलिटी ऑफ क्लेम ऑफ अ पर्सन टू अ पब्लिक ऑफिस, एखाद्या व्यक्तीचा सार्वजनिक ऑफिससाठी असणारा क्लेम आपण काय करू शकतो, तपासू शकतो. राहील लक्षात, पाहि तर परत एकदा लक्षात घ्या, आर्टिकल 32 सगळ्यात महत्त्वाचा आहे. काय काय लक्षात ठेवतो परत एकदा सांगतो, खरं करतं याला मी स्टार मार्क करतो, हे महत्त्वाचं आहे. बाबासाहेब याबद्दल काय म्हणलेत ते तुम्हाला सांगतो. त्यानंतर कोणते रीट इश्यू केले जाऊ शकतात ते एक लक्षात ठेवा. हे एक वाक्य लक्षात ठेवा, हे आहे डिफेंडर आणि गॅरंटर, हे पक्कं लक्षात ठेवा. आणखीन हे सगळे शब्द यांची मॅच दी पेअर लक्षात ठेवा, कोणतं कोणाच्या विरुद्ध इश्यू करू शकतो हे सुद्धा पक्कं लक्षात ठेवा. आता राईट टू प्रॉपर्टी, आपल्या संविधानामधील सगळ्यात जास्त किचकट अधिकार, सगळ्यात जास्त असा अधिकार
की ज्या अधिकारावर सगळ्यात जास्त घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत तो आहे राईट टू प्रॉपर्टी, म्हणजे काय, मालमत्तेचा अधिकार. सुरुवातीला हा आर्टिकल 19(1) आणि आर्टिकल 31 होता. 19(1) आणि आर्टिकल 31 होता. सगळ्यात जास्त विवादित अधिकार, सगळ्यात जास्त घटना दुरुस्त्या, पहिली, चौथी, 7, 25, 39, 40, 42 एवढ्या सगळ्या घटना दुरुस्त्या. सध्या स्थिती काय आहे? सध्या राईट टू प्रॉपर्टी हा फंडामेंटल राईट नाही, हा काय आहे, कायदेशीर अधिकार आहे. कार्यकारी मंडळाच्या निर्णयापासून संरक्षण आहे. आर्टिकल 32 वापरून तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकत नाही, पण आर्टिकल 226 वापरून मात्र तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता. का? कारण आर्टिकल 32 हे फक्त फंडामेंटल राईटसाठी उपलब्ध आहे. आर्टिकल 226 मात्र फंडामेंटल राईट आणि तुमचं इतर लीगल राईट या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226. आणि जर समजा तुमची जमीन त्या लिमिटमध्ये असेल, त्या लँड सिलिंगमध्ये असेल, तर तुम्हाला मिळणारं जे कॉम्पन्सेशन आहे, हा कॉम्पन्सेशनचा अधिकार गॅरंटीड आहे, याला कुणीही काढून घेऊ शकत नाही. पण तुमच्याकडे असणारी जमीन त्या लिमिटमध्ये असावी, त्या लिमिटपेक्षा जास्त असता कामा नाही. अपवाद, अल्पसंख्याकांची मालमत्ता, जर एखाद्याची जमीन स्टॅच्युटरी सिलिंगमध्ये असेल तर त्याला कॉम्पन्सेशन नक्की मिळेल, आर्टिकल 31(a). आता फंडामेंटल राईटला असणारे अपवाद नॉर्मली लक्षात घ्या. फंडामेंटल राईटला असणारे जे अपवाद आहेत, 3 अपवाद आहेत. या 3 अपवादांवर आत्तापर्यंत कधीही डिटेल्डमध्ये प्रश्न आलेला नाही. फंडामेंटल राईटला असणारे जे अपवाद आहेत यावर नॉर्मली प्रश्न फक्त कोणते, सो परत एकदा सांगतो. 31(a), 31(b) आणि 31(c) हे 3 फंडामेंटल राईट्स आहेत, जे हे 3 कलम आहेत जे फंडामेंटल राईटला अपवाद आहेत. 31(a), 31(b) आणि 31(c). 31(a), 31(b), 31(c). पहा, आर्टिकल 2 प्रकारचे अपवाद असतात, इथं बेसिक लक्षात घ्या. एक आहे विशिष्ट अपवाद. या प्रकारचे अपवाद मूलभूत हक्कांच्या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत, अंतर्भूत असतात. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यास असणारे अपवाद 19 समावेश, याला काय म्हणायचं, विशिष्ट अपवाद. म्हणजे काय की ते त्यामध्येच मेन्शन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही भाषण करताना काय काळजी घ्यावी, तुम्ही जमाव करताना काय काळजी घ्यावी, तुम्ही एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाताना काय काळजी, हे सगळं काय त्या ठिकाणीच असणारा अपवाद आहे. सामान्य अपवाद याचं कलम 31(a), त्यानंतर 31(b), 31(c), 33 आणि 34 यामध्ये समाविष्ट आहेत. इथं हा फरक विचारला जाऊ शकतो, विशिष्ट अपवाद आणि सामान्य अपवाद ह्या दोन्हीवर फरक लक्षात ठेवा. 31(a) कशाबद्दल आहे, मालमत्तांचं संपादन इत्यादींची तरतूद करण्याच्या कायद्यांची प्रवृत्ती. हा, आता आपण 31(a) समजून घेऊया. हे घटनेच्या 1951 पहिल्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट केलेलं आहे. चौथी घटनादुरुस्ती 1955 आणि 17वी घटनादुरुस्ती 1964 याद्वारे यात बदल केलेला आहे. पहिली घटनादुरुस्ती, चौथी आणि 17वी. पहा, आत्तापर्यंत आपण काय पाहत होतं, आर्टिकल 13 काय म्हणतं, कोणतीही तरतूद जी फंडामेंटल राईटच्या विरोधात असेल तिला आर्टिकल 13 काय केलं जाईल, रद्द केलं जाईल. आर्टिकल 13 काय म्हणतं, कोणतीही तरतूद जी फंडामेंटल राईटच्या विरोधात असेल तिला आर्टिकल 13 रद्द केलं जाईल, हे आपण पाहितलं होतं. आता या ठिकाणी काय म्हणतं, महालक्ष्मीनं, समजा संसदेने 5 प्रकारचे कायदे केले, आणि या 5 प्रकारच्या कायद्यांमुळे आर्टिकल 14 आणि 19 भंग होत असेल तरीसुद्धा या कायद्यांना रद्द करायचं नाही. नॉर्मल नियम काय आहे, कोणतीही तरतूद जी फंडामेंटल राईटच्या विरोधात जाईल तिला आर्टिकल 13 काय केलं जाईल, रद्द केलं जाईल. पण या ठिकाणी वेगळे, हे काय म्हणतं, हे म्हणतं जर समजा संसदेने 5 प्रकारचे कायदे केले आणि या कायद्यांमुळे आर्टिकल 14 आणि 19 भंग होते, तर या पर्टिक्युलर केसमध्ये या कायद्यांना रद्द करायचं नाही, कायदे अशाला असे व्हॅलिड ठेवायचे. यामध्ये जमीन सुधारणा, उद्योग, वाणिज्य या क्षेत्रातील 5 प्रकारचे कायदे येतात. हे काय म्हणतं बघा, ॲक्विजिशन ऑफ इस्टेट, मालमत्ता अधिग्रहण करणं, टेकिंग ओव्हर दी मॅनेजमेंट, एखाद्या कंपनीचं व्यवस्थापन स्वतःकडे घेणं,
अमलगमेशन ऑफ कॉर्पोरेशन, कंपन्यांचं किंवा महामंडळांचं एकत्रीकरण. एक्सटिंग्विशमेंट ऑर मॉडिफिकेशन ऑफ राईट्स ऑफ डायरेक्टर, संचालकांच्या अधिकारांमध्ये बदल करणं, रद्द करणं. एक्सटिंग्विशमेंट ऑर मॉडिफिकेशन ऑफ मायनिंग लीज, खाणकामाला बदल करणं, खाणकाम रद्द करणं, हे सगळं यामध्ये येतं. आता 31, सो बेसिकली काय आहे, या क्षेत्रामध्ये 5 प्रकारचे जर कायदे केले आणि या कायद्यांनी आर्टिकल 14 आणि 19 जर भंग केलं तरीसुद्धा या कायद्यांना रद्द ठरविलं जाणार नाही. आता हे झालं संसदेचा कायदा. जर समजा एखाद्या राज्यानं या प्रकारचा कायदा केला, आर्टिकल 31 कॅपिटल एच्या अंमलबजावणीसाठी एखाद्या स्टेटनं कायदा केला, आणि जर या कायद्याला जर तुम्हाला ज्युडिशियल रिव्ह्यूपासून वाचवायचं असेल तर या कायद्याला राष्ट्रपतीची परवानगी असणं आवश्यक आहे. आर्टिकल 31 एच्या अंतर्गत राज्याने केलेल्या कायद्याला जर न्यायालयीन पुनर्विलोकनापासून वाचवायचं असेल तर त्यासाठी राष्ट्रपतीची परवानगी आवश्यक असेल. जर 31 एच्या अंतर्गत राज्याने केलेला कायदाला जर राष्ट्रपतींनी परवानगी दिली असेल तर त्या पर्टिक्युलर कायद्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही, संसदेच्या कायद्यासारखंच. 31 बी, विशिष्ट कायदे व नियमांची विधिग्राह्यता. बेसिकली काय आहे, आर्टिकल 31 कॅपिटल बी हे पहिल्या घटनादुरुस्तीने संविधानामध्ये टाकलेलं आहे, आणि या कायद्याच्या अंतर्गत आपल्या संविधानामध्ये 9th शेड्यूल 9वी सूची टाकण्यात आलेली आहे. 31 कॅपिटल बी काय म्हणतं, सिम्पल कन्सेप्ट आहे. काय झालं, सरकार काय करायचं, राईट टू प्रॉपर्टी, सॉरी सरकार काय करायचं, जमीन सुधारणांसाठी कायदा करायचा. आणि सरकारने जमीन सुधारण्यासाठी कायदे केले की लोकांचा राईट टू प्रॉपर्टी भंग झाला की लोक सुप्रीम कोर्ट हायकोर्टकडे जा, आणि सरकारचे सगळे जमीन सुधारण्याचे कायदे रद्द व्हायला सुरू झाले होते. मग यामुळं काय झालं, यामुळे सरकारने 9वं शेड्यूल संविधानात टाकलं 31 कॅपिटल बीच्या अंतर्गत. या 9व्या शेड्यूलचे डेफिनेशन काय आहे, कोणताही नियम, कोणतीही तरतूद, कोणतीही बाब जी 9व्या शेड्यूलमध्ये टाकली जाईल त्यावर कोणत्याही पद्धतीने ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही, त्यावर कोणत्याही पद्धतीने ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही हे त्यांनी सांगितलं. सो इथं काय झालं, सगळे जमीन सुधारण्याचे कायदे सरकारने उचलून 9व्या शेड्यूलमध्ये टाकले. मग आली केशवानंद भारती केस. केशवानंद भारती केसनं काय सांगितलं, या संविधानाला एक मूलभूत चौकट आहे आणि ज्युडिशियल रिव्ह्यू हा संविधानाच्या मूलभूत चौकटीचा एक भाग आहे. सो तुम्ही त्याला काढून घेऊ शकत नाही. पण त्याचबरोबर सुप्रीम कोर्टनं हे सुद्धा सांगितलं, जे कायदे, जे नियम, ज्या तरतुदी संविधानामध्ये 9व्या शेड्यूलमध्ये 24 एप्रिल 1973 नंतर टाकलेल्या आहेत त्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू होईल, पण ज्या गोष्टी 9व्या शेड्यूलमध्ये 24 एप्रिल 1973 अगोदर टाकलेल्या आहेत त्यावर मात्र ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही, असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं. हे 31 बीमधलं आहे. 31 सी, याचं सरळ म्हणणं आहे, जर समजा संसदेने 39 बी आणि 39 सी, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, जर समजा संसदेने 39 बी आणि 39 सीच्या अंमलबजावणीसाठी एखादा कायदा केला आणि हा कायदा आर्टिकल 14 आणि 19 भंग करत असेल तरीही तुम्ही या कायद्याला कोर्टामध्ये चॅलेंज करू शकत नाही. सो पहिल्या कलमामध्ये काय होतं, 31 एमध्ये काय होतं, 5 प्रकारचे कायदे. 31 बीमध्ये काय होतं, 9वं शेड्यूल. 31 सीमध्ये काय आहे, कलम 39 बी आणि 39 सीची अंमलबजावणी. म्हणजे जर समजा तुम्ही एखादा कायदा 39 बी आणि 39 सीच्या अंमलबजावणीसाठी केला आणि या कायद्यामुळे आर्टिकल 14 आणि 19 भंग होत असेल तरीसुद्धा या कायद्याला रद्द ठरवायचं नाही. मग पुढचं आहे आर्टिकल 33. आर्टिकल 33 काय आहे, सेनेच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा संसदेला अधिकार. याचा अर्थ काय आहे, आर्टिकल 33 नुसार आर्म्ड फोर्सेसनी फंडामेंटल राईट वापरताना काय काळजी घ्यावी, कोणते फंडामेंटल राईट उपलब्ध असतील, कोणते फंडामेंटल राईट उपलब्ध नसतील, या सगळ्यांच्या बाबतीत संसद कायदा करून आर्म्ड फोर्सेसच्या फंडामेंटल राईट वापरण्यावरती बंधनं टाकू शकतं, लिमिटेशन्स टाकू शकतं. आर्टिकल 34, लष्करी कायदा अंमलात असताना फंडामेंटल राईटवर निर्बंध टाकले जाऊ शकतात आणि हे निर्बंध संसदेच्या कायद्याने टाकले जातील. मार्शल लॉ ऑफ स्पा, आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट सारखा कायदा लागू असताना त्या ठिकाणी फंडामेंटल राईट यूज करावे की नाही याबद्दल संसद निर्बंध टाकू शकते. आर्टिकल 35 मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी होतं, हे नंतर रद्द झालेलं आहे.
सो या ठिकाणी आपला फंडामेंटल राईट हा चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा, या ठिकाणी काही डाऊट असेल तर विचारा. योगिता यांचा प्रश्न आहे, सर मी आत्ता स्टडी सुरू केला आहे, नेक्स्ट इयरपर्यंत माझा स्टडी कम्प्लीट होईल का? नेक्स्ट इयरपर्यंत स्टडी कम्प्लीट होईल, पण त्यामधनं रिझल्ट येणार नाही. या प्रोसेसला थोडासा वेळ लागतो, तुम्ही याला थोडासा वेळ द्यायला हवा. तुम्ही याला वेळ दिला तर नक्की तुमचा रिझल्ट मात्र नक्की येईल. आणखीन काय प्रश्न असेल तर विचारा. हां, हे तिसरं सेशन आहे लेक्चरमधलं. फिरोज, याची PDF आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे आणि ती प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये सुद्धा आहे. खूप सगळ्या विद्यार्थ्यांना याची प्रिंट काढता येत नाही, थोडा प्रयत्न करा, त्या ठिकाणी याची प्रिंट नक्की काढता येते. ज्ञानदीप ऑल इन वन, सोबतच त्या ठिकाणी स्टेट बोर्डची पुस्तकंसुद्धा फ्रीमध्ये उपलब्ध आहेत, सोबत आपले माइंड मॅपसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, जे तुम्ही त्या ठिकाणी रीड करू शकता. वाय डिस्पाईट बिईंग युनियन टेरिटरी दिल्ली हॅज इट्स ओन गव्हर्नमेंट? दिल्लीमध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि त्या लोकसंख्येला गव्हर्न करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचं इलेक्टेड गव्हर्नमेंट असावं, सोबतच दिल्लीवरच्या प्रशासनाचा ताण केंद्र सरकारचा कमी व्हावा, जेणेकरून केंद्र सरकार किंवा होम मिनिस्ट्री इतर गोष्टींकडे लक्ष ठेवता यावं, यामुळे दिल्लीला स्वतःचा सेपरेट गव्हर्नमेंट आहे. एकाचा प्रश्न आहे, सर मी पोलीस भरतीवाला आहे, एक इयरमध्ये राज्यसेवा किंवा कंबाईंड काढू शकाल का? राज्यसेवा एका वर्षामध्ये निघणं थोडं कठीण आहे, कंबाईंड निघू शकते, पण कंबाईंडची एकच अडचण आहे की कंबाईंडमध्ये जे प्रश्न असतात किंवा ज्या जागा असतात त्या कधीकधी अचानकच खूप जास्त कमी येतात, त्यामुळे थोडंसं जागेचा इश्यू होऊ शकतो, पण तुम्ही काढू शकता. कीर्ती यांचा प्रश्न आहे की संभाजीराजे छत्रपती पदवी कसं काय लावू शकतात? ॲक्च्युली ते पदवी लावत नाही, ते त्यांचं नाव आहे. नॉर्मली संविधानानुसार तुम्हाला पदवी लावण्याचा अधिकार नाही आहे, पण एखाद्याचं नाव किती मोठं असावं याच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, ते त्यांचं नाव आहे. म्हणजे त्यांचं नावच छत्रपतीपासून सुरू होतं. हे आपण वापरतो म्हणून आपल्याला वाटतं की नाव महेश राजाराम शिंदे असावं. UP बिहारमध्ये कोणताही व्यक्ती स्वतःचं नाव लावताना आडनाव लावत नाही, पंकज कुमार, महेश कुमार, गणेश कुमार. सो ते सगळं त्यांचं पूर्ण नाव आहे. वर्षात जर तुम्ही एकदा पॉलिटी रीडिंग केलं असेल तर आपल्या ॲपवरती आपल्या क्लासच्या नोट्स आहेत, त्या नोट्स घ्या, तेवढ्या नोट्सच वाचा किंवा या PDFच वाचा, बाकी काही नाही वाचलं तरीसुद्धा चालतं. कारण लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, उरलेल्या दिवसांमध्ये अननेसेसरी आणि जास्तीचं टार्गेट ठेवण्यापेक्षा तुमच्याकडं जे सध्या अवेलेबल आहे ते तुम्ही जास्त फोकस केलेलं जास्त चांगलं राहील असं मला तरी पर्सनली वाटतं. कारण सगळंच कवर होणार नाही, आणि तुम्ही सगळं जर कवर करायला गेलात तर सगळ्यात मोठा लॉस असा आहे की स्ट्रेस बिल्ड होईल आणि तुमच्या गोष्टी कवर होणार नाही. सो सगळं वाचण्यापेक्षा जे अवेलेबल आहे ते चांगलं गो थ्रू करा. थँक्यू व्हेरी मच दीपाली. सर, राज्यपालाने एखादा गुन्हा केला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येतो का? नाही, जोपर्यंत तो व्यक्ती राज्यपाल पदावरती आहे तोपर्यंत त्या व्यक्तीच्या विरुद्ध आपण गुन्हा दाखल करू शकत नाही. हां प्रणव, पार्लमेंट मी उद्या घेईल, कारण काय याला थोडा वेळ लागतो, पळवून काही फायदासुद्धा नाही आहे. सो पार्लमेंट आणि राज्य शासन जर जमलं, जर वेळ पुरला तर उद्या घेईल. राज्यसेवेची प्री एक्झाम कंबाईंड BNC बिटवीन हार्ड असते का सर? नाही, नॉर्मली कंबाईंडचा पेपर जास्त हार्ड असतो, जास्त डिफिकल्ट असतो. राज्यसेवेचे प्रश्न मात्र रिलेटिव्हली लॉजिकल असतात. जर तुमचं लॉजिक चांगलं असेल तर नक्की रिझल्ट येऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच मोहन, थँक्यू, चेंज युअर लाईफ. माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे का? हो, इंटरप्रिटेशननुसार राईट टू इन्फॉर्मेशन हा मूलभूत अधिकार आहे. इंटरप्रिटेशन मी मागाशी सांगितलं ना, Article 21 हे सगळ्यात जास्त लिबरली इंटरप्रिट केलं गेलेलं अधिकार आहे. बघा, मी तुम्हा सर्वांना असं बिलकुल म्हणत नाही आहे की माझा कोर्स जॉईन करा किंवा तुम्हाला कुठतरी पब्लिसिटीसाठी मी इथं आलेलो नाही, पण मी तुम्हाला सांगतो की जो आपल्या ज्ञानदीप अकॅडमी नावाचं एक 19 का 20 MB चं छोटं ॲप आहे, 2-3 ॲप आहेत ज्ञानदीपचे,
त्यापैकी एक 19 ते 20 एमबीचं एक छोटा ॲप आहे. तर त्या ॲपमध्ये इंडियन पॉलिटी नावाचा माझा कोर्स आहे. मराठीमध्ये 120 प्लस लेक्चर्स आहेत. आणि यामध्ये इथं कसं असतं की लिमिटेशन असतं, काही एक्झाम्पल्स नाही सांगतायत कारण हा पब्लिक प्लॅटफॉर्म आहे. पण त्या ठिकाणी मी तुम्हाला सगळे एक्झाम्पल्स इन डिटेल समजून सांगितलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी जर ते पॉलिटीचे लेक्चर एकदा केले तर मला पर्सनली वाटतं की कोणतंही पुस्तक तुम्हाला खूप लवकर क्लिअर होईल. त्या 19-20 MB ॲपमध्ये तुम्हाला तो कोर्स मिळून जाईल. इंडियन पॉलिटी बाय महेश शिंदे, तो कोर्स अटेंड केला तरीसुद्धा चालेल. थँक्यू नरेश, माधव, राजश्री, थँक्यू. वर्षा, तुमचा प्रश्न रिपीट टाका परत एकदा. वर्षांचा वर्ष, प्लीज रिप्लाय माय क्वेश्चन. वर्षा, प्रश्न रिपीट टाका. थँक्यू प्रतीक्षा, वर्षा, फिरोज, दीपाली. दीपाली, माझा राज्यसेवेचा रिझल्ट मागच्या वेळेस 3 मार्कांनी गेला. लक्षात घ्या, तुम्ही 2 किंवा 3 मार्कांनी रिझल्ट जाण्यापेक्षा तुम्ही प्रिलिम्सच एवढी मोठी मार्जिन घेऊन ठेवा की ज्या केसमध्ये तुम्हाला नंतर परत कशाची गरज पडता कामा नये. सो प्रिलिम्स फोडून या. कंबाईंडची परीक्षा हार्ड असते. सर, आर्टिकल्स लक्षात राहत नसेल तर डायरेक्टली पाठ करायचे का? हेतल यांचा प्रश्न आहे. माझं सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणणं आहे की आर्टिकल पाठ का करायचे. हेतल, तुम्ही काय करा, अगोदर सगळे PYQ बघा. त्या PYQ मध्ये आर्टिकल्सवर किती प्रश्न येतात हे बघा. त्यावरनं तुमच्या हे लक्षात येईल की PYQ वर खूप जास्त प्रश्न नसतात. जर एवढे जास्त प्रश्न नसतील तर माझं म्हणणं की विनाकारण आर्टिकल का पाठ करायचे. सो आर्टिकल्स पाठ करू नका, गोष्टी सहज लक्षात राहतील. थँक्यू व्हेरी मच रचना, थँक्यू शीतल, मनीषा, अमोल, थँक्यू, थँक्यू मिनल. स्ट्राईक अँड लॉकडाऊन आर नॉट अलाउड बट युनियन लीडर्स इन दी इंडस्ट्री फ्रिक्वेंटली डू दी सेम. हाऊ सर, स्ट्राईक आणि लॉकआउट अलाउड नाही आहेत, तरीही ते करतात. याच्याविरुद्ध तुम्ही कोर्टात गेलात की नक्की त्यांना शिक्षा होईल. जसं रिसेंटली काही वर्षांमध्ये कोर्टाने काही पॉलिटिकल पार्टीजला दंड भरायला सांगितलेला आहे. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की त्यांच्याविरुद्ध कोर्टात जाणार कोण, मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण, बरोबर आहे. त्यामुळं त्यांच्याविरुद्ध कारवाई होत नाही. पण जर समजा तुम्ही त्या ठिकाणी कोर्टात गेला तर 100% त्यांच्याविरुद्ध कारवाई होते. योगेश सर, तुम्ही इकॉनॉमिक्स विषय शिकवता का? हो, इकॉनॉमिक्सची सुद्धा बॅच आहे. त्या ॲपवर जर तुम्ही जाल त्यावर बॅच आहे. त्यावर जवळपास 150+ लेक्चर्स आहेत जे कंबाईंडला आणि राज्यसेवेला खूप जास्त कामाचे आहेत. बेसिकपासनं सगळं शिकवलेलं आहे. थँक्यू तन्मय, शुभांगी, थँक्यू. हां, राईट टू प्रायव्हसी सुद्धा राईट टू फंडामेंटल राईट आहे. राईट टू प्रायव्हसी, तुमचा फोन कुणी टॅप जर करत असेल तर तो आर्टिकल 19 मधील फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचं व्हायोलेशन आहे. चांगल्या मार्जिनने लीड घ्यायची असेल तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट सिली मिस्टेक टाळायच्या, घाई करायची नाही. तुमचे स्ट्रॉंग एरिया समजून घ्यायचे. मी सगळंच अभ्यास करणार आहे, सगळीच पुस्तकं वाचणार आहे, सगळंच पाठ करून जाणार आहे, हा अट्टा हा सोडायचा. तुम्हाला कशामध्ये ॲडव्हान्टेज आहे, तुम्हाला काय जमतं, काय चांगलं जमतं, यावर तुम्ही फोकस करायचं. सर, मी लास्ट इयरला आहे तर नेक्स्ट इयरला एक्झाम देईल तर सर माझे कन्सेप्ट क्लिअर आहेत. ओल्ड कोर्स घेतला. अच्छा, तुम्ही जुना पॉलिटीचा कोर्स घेतलेला आहे. हा तोच कोर्स आहे, नवीन कोर्स नाही आहे, तोच ओल्ड कोर्स आहे. तोच तुम्ही 2-3 गो थ्रू करा. ज्ञानदीप ॲपमध्ये पॉकेट राज्यघटना नोट्स आहेत, त्यात नेमकं काय दिलेलं आहे? त्यात महत्त्वाचे आर्टिकल्स दिलेले आहेत, सर्व महत्त्वाची कलमं त्यामध्ये दिलेली आहेत, सर्व. एक प्रश्न आहे की आर्टिकल 4 म्हणतं की आर्टिकल 2 आणि 3 आपण जे बदल करणार आहोत यांना राज्यघटना नाही मानली तरी चालतं. तर इथं काय की राज्यघटना मानाच असं बंधन नाही आहे. जर तुम्हाला राज्यघटना मानायची असेल तर असं नाही आहे की तुम्ही मानू नका. पण जर समजा तुम्हाला राज्यघटना मानायची नाही आहे तर तो फ्रीडम आहे असं आहे.
जसं की आपण ओरिया भाषेचं नाव चेंज करून ओडिया भाषा केलं, ते सिंपल मेजॉरिटीने केलं, पण तरी त्याला आपण घटनादुरुस्तीत टाकतो. सो इथं काय की तुम्हाला घटनादुरुस्ती मानायची नसेल तर फ्रीडम आहे, पण तुम्ही ते घटनादुरुस्ती मानूच नका असं बंधन नाहीये. नंदिनी क्या कोणीतरी प्रश्न विचारला होता? माइंड मॅप जवळपास ऑल सब्जेक्टचे आहेत, सगळ्या सब्जेक्ट आहे. हिंदूमध्ये कोणते 3 समाज येतात? आर्टिकल 25 मला पाहावं लागेल, हा प्रश्न मला थोडा कळला नाही. अधिरा करिअर अकॅडमी, सर एक सुपर टिप देणार 4 जूनसाठी. एकच तुम्हाला सुपर टिप देतो, तुम्ही इथं काय अभ्यास केलाय याचा काहीही विचार न करता हे लक्षात ठेवायचं की आपण परीक्षेत गेलो की आपण जे वाचले त्यावरच प्रश्न येणार. स्वतःबद्दल चांगली पॉझिटिव्ह विशफुल थिंकिंग करायची आणि शेवटचा प्रश्न सुटेपर्यंत हार मानायची नाही, 100% पास व्हाल. अभ्यासाचा आणि पूर्वपरीक्षेचा अर्थार्थी काही संबंध नाही. तुम्ही त्या ठिकाणी 2 तास काय टेम्परामेंट ठेवता, काय कॉन्फिडन्स ठेवता, त्यावर सगळ्या गोष्टी असतात. फक्त त्या कॉन्फिडन्सने जा, नक्की रिझल्ट येईल. थँक्यू व्हेरी मच इरॅटोस्थेनास, मस्त नाव आहे, तुम्ही छान नाव दिलंय, ग्रीक नाव ठेवलंय का? थँक्यू. कितीचा कोर्स आहे? स्वस्त आहे, मला नक्की फीस मला माहीत नाही, ते मॅनेजमेंट ठरवतं, पण कोर्स स्वस्त आहे. तुम्ही ॲप डाउनलोड केलं की तुमच्या लक्षात येऊन जाईल. चालेल, चला थांबूया. उद्या पार्लमेंट आणि राज्य शासन 2 टॉपिक घेण्याचा प्रयत्न करूया. उगं विनाकारण आपल्याला पळवायचं नाही आहे, जेवढं आपल्याला शक्य असेल ते आपण करूया. ज्ञानदीपच्या टेस्ट सिरीज कुठे भेटतील? ज्ञानदीपच्या आपल्या प्रिलिम्सच्या ज्या सगळ्या टेस्ट आहेत ना, सगळ्या टेस्ट आपल्या ज्ञानदीप अकॅडमी नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, ज्ञानदीप अकॅडमी नावाचं. या टेलिग्राम चॅनलला आपल्या सगळ्या टेस्ट फ्रीमध्ये उपलब्ध आहेत. ज्ञानदीप अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल, हे चॅनल हवं तर जॉईन करा. यावर कोणत्याही प्रकारची ॲडव्हर्टाईजमेंट नसते, काही टाकलेलं नसतं. या चॅनलवरती फक्त अभ्यासाचे डाऊट, काही प्रश्न, आणि जर ज्ञानदीप काही महत्त्वाचं घेणार असेल, काही प्रश्न घेणार असेल, तेवढंच टाकलेलं असतं. आणि या ठिकाणी क्लासच्या सगळ्या टेस्ट सिरीज फ्रीमध्ये असतात. आणखीन एक मी तुम्हाला सांगणार आहे, नॉर्मली खूपदा असं होतं की खूप सगळ्या विद्यार्थ्यांना पुण्यातल्या टेस्ट सिरीज मिळत नाहीत, तर यावर्षीपासून 4 जूनला तुमची परीक्षा संपल्यानंतर आपण कंबाईंड मुख्यची टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत. कंबाईंड मुख्यची टेस्ट सिरीज सगळ्या महाराष्ट्रासाठी आपण मोफतमध्ये ठेवणार आहोत. ज्या दिवशी टेस्ट असेल त्या दिवशी सकाळी 8 वाजता तुम्हाला पेपरची PDF ज्ञानदीप अकॅडमी नावाच्या टेलिग्राम चॅनलला मिळेल, आणि संध्याकाळी त्या पेपरचं डिस्कशन तुम्हाला यूट्यूब चॅनलला फ्रीमध्ये मिळेल. ज्ञानदीप यावर्षीपासून कंबाईंड प्रिलिम्स, कंबाईंड मेन्स, राज्यसेवा प्रिलिम्स च्या सगळ्या टेस्ट सिरीज फ्रीमध्ये उपलब्ध करणार आहे. तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या टेस्ट सिरीज टेलिग्राम चॅनलला नक्की मिळतील. चालेल, ठीक आहे, आपण भेटूया लवकरात लवकर. तोपर्यंत सर्वांना मनापासून शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू.